नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. सगळ्यांना गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चला करूया सुरुवात. आपण बघा, ज्ञानदीप अकॅडमीने नवीन एक प्रोजेक्ट या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे की येणाऱ्या ज्या काही सर्व परीक्षा आहेत, खास करून 17 तारखेची असेल, कंबाईन मुख्य असेल, आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही सर्व परीक्षा आहेत, की ज्याच्या दृष्टिकोनातून वन लायनर हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्ञानदीप अकॅडमीने आदरणीय महेश शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट का राबवला आहे? याच्या अगोदर मॅरेथॉन सेशन पण आपण खूप चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्यातल्या त्यात इतिहासचे जे काही मॅरेथॉन झाले ह्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलात, त्याचा तुम्हाला खूप फायदाही झालेला आहे. तसं तुम्ही मला वेळोवेळी काही लोकांनी मला कॉल करून सांगितलं, मेसेजेस करून सांगितलं त्याबद्दल. आणि ज्ञानदीप अकॅडमीने जो काही सगळा कार्यक्रम केलेला आहे किंवा जो काही प्रोग्राम एक राबवलेला आहे की तळागाळातल्या जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं आपलं लक्ष होतं, किंवा त्यांना कोणत्याही शुल्कशिवाय आपण त्यांना ते ज्ञान तिथंपर्यंत देणार होतो, किंवा आपल्या ज्ञानाचा वापर आपण त्यांना करून देणार होतो, किंवा त्यांना त्याची आपण ओळख करून देणार होतो. त्याबद्दल ज्ञानदीप अकॅडमीचंही मी मनपूर्वक आभार आहे आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आपण आपल्या या सेशनला चालू करूया. बघा, प्रत्येक परीक्षेमध्ये काही एक प्रश्न असे असतात की जे वन लायनर असतात. आणि मग काय होतं ना की आता इथून पुढे जे आपण वन लायनर बघणार आहे हे तुम्हाला एकदम सोपे वाटायला लागतील, पण ते तसे सोपे वाटून घ्यायचे नाहीत. हे फेस टू फेस असल्यामुळं, आता तुम्ही कुठेतरी अभ्यासिकेमध्ये घरामध्ये वगैरे कुठेतरी बसलेला असाल, क्लिअर आहे, आणि त्याच्यामुळं हे तुम्हाला कुठेतरी सोपं वाटायला लागलं असेल, किंवा हा मग तुम्ही कदाचित विचार असा कराल की यार हे एवढं सोपं येतं का, एवढं सोपं येतं लक्षात घ्यायचं. मग हे जे आता वन लायनर आपण बघणार आहे ना, हे कधी कधी तुम्हाला मॅच द पेअरला पण विचारलं जाऊ शकतं, कधी कधी तुम्हाला हे स्टेटमेंट वाईज प्रश्न विचारलं जाऊ शकतं. स्टेटमेंट वाईज म्हणजे कसं बरं, एक प्रश्न दिला जाईल तुम्हाला, योग्य विधानं निवडा, आणि त्याच्यामध्ये अ ब क ड असे तुम्हाला विधानं दिली जातील. मग त्या अ ब क ड विधानामधला जे काही चार विधानं आहेत, त्या चार विधानापैकी एक विधान तुमचं वन लायनर तयार होऊ शकतं, बरोबर आहे का? मग समजा इथलं वन लायनर जर त्या परीक्षेमध्ये आलं तर ते बरोबर आहे काय चुकीचं आहे तुम्हाला कळू शकतं, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्या ऑप्शनवरून जाऊ शकता. येतो का विषय लक्षात? हां, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की हे जे आपल्याला सर्व काही करायचं आहे ते एकदम प्रामाणिकपणे करायचं आहे. येतो विषय लक्षात? चला सुरुवात करूया. मग आता आपण 2000+ अतिसंभाव्य प्रश्नसंच. आता बघा, मी तुम्हाला सुरुवातीला क्लिअर सांगतो की हे सगळे प्रश्नसंच तयार करत असताना काही रेफरन्स आपल्याला वापरावा लागतो. मग तो रेफरन्स काय घेतलेला आहे, तर या रेफरन्समध्ये आयोगाच्या ज्या काही PYQs आहेत त्याचा देखील आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तसेच समाधान महाजन सर, SS गाठाळ सर, आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्या ज्या काही असणाऱ्या क्लास नोट्स आहेत, आणि त्याच्यानंतर अजून काही इंटरनेट वगैरे जे काही सोर्सेस आहेत, या सर्व सोर्सेसच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या वन लायनर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या येणाऱ्या 3 तासामध्ये किंवा 3.5 तासामध्ये आपण हे संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्लिअर आहे? चला गुड मॉर्निंग टू ऑल, सगळ्यांना नमस्कार. चला करूया सुरुवात. बघा, मग पहिल्यांदा आहे आपला मुद्दा तो म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. क्लिअर आहे? की ज्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये प्रत्येक घटकाचा जो सहभाग आहे हा आपल्याला कधीही नाकारता येत नाहीये, आणि त्याच्यापैकी एक असणारा भारताला स्वतंत्र मिळवून देण्यामध्ये तो म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. बघा, मग या सशस्त्र क्रांतिकारी चळवळीबद्दलचं आहे. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कधी झाली? October 1924. लक्षात घ्यायचं, हिंदुस्थान. आता हे तुम्हाला कधी कधी हे असं विचारलं जाणार नाही, मग आयोग तुम्हाला काय करेल, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन HRA ची स्थापना कधी केली? October 1924. आता बघायचं त्याच्या पुढचा प्रश्न. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजेच जे काही असणारं HRA आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? हा लक्षात घ्यायचं, हे कोणी केली, तर याच्यामध्ये बघा लक्षात घ्यायचं, रामप्रसाद बिस्मिल, योगेशचंद्र चॅटर्जी आणि सचिंद्र सन्याल. मग सर तुम्ही म्हणाल तर ही तिन्ही नाव आहेत, मग या तिन्हीपैकी जर एक नाव आलं तर ते उत्तर बरोबर मानायचं का? येस, अगदी बरोबर आहे. समजा पण याच्यातला जो काही मूळ व्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये की HRA स्थापनेमध्ये ज्यांचा मुख्य पुढाकार आहे ते म्हणजे रामप्रसाद बिस्मिल. लक्षात घ्यायचं कोण आहेत, ही जी आयडिया आहे ही आयडिया कोणाची आहे, रामप्रसाद बिस्मिल यांची आहे. क्लिअर आहे? हा बघा, मग समजा आयोगाने तुम्हाला असं विचारलं की रामप्रसाद बिस्मिल यांच्याऐवजी तुम्हाला योगेशचंद्र चॅटर्जी आणि सचिंद्र सन्याल ही जर नावं विचारली तर बरोबर आहे का चुकीचं आहे? हो बरोबर आहे. समजा ही रामप्रसाद बिस्मिल नाव दिलं नाही किंवा हे योगेशचंद्र चॅटर्जी नाव दिलं नाही आणि आयोगानं विचारलं की सचिंद्र सन्याल यांचा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन स्थापन करण्यामध्ये पुढाकार होता, मग वाक्य बरोबर येईल का चुकीचं येईल? अगदी बरोबर आहे. ते वाक्य काय येणार आहे आपल्याला, बरोबर येणार आहे. बघा, येतो का विषय लक्षात? हा
आता बघा पुढं, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कधी झाली? 1928 ला. आपण वर काय बघितलं? एच आर ए म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना बघितली आपण. पण आता आपण खाली काय बघतोय? हिंदुस्थान सोशलिस्ट म्हणजे आता येईल आपलं बघा, HSRA म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापना कधी झाली? 1928 ला. आता काय झालं, भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, ह्यासारखे जे काही समाजवादी तरुण आहेत, समाजवादी क्रांती विचाराने जे काही प्रेरित झालेले व्यक्ती आहेत, या व्यक्तींनी समाजवादाचा पुरस्कार केलेला दिसतो. आणि म्हणून त्यांनी काय केलं की या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट म्हणजे समाजवाद हा शब्द ॲड केला. कारण आपण लढतोय, आपली क्रांती जी आहे कशासाठी आहे? समाजासाठी आहे. म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये सोशलिस्ट हा शब्द 1928 ला ॲड केला. आणि 1928 पासून सुरुवातीचं असणारे जे काही HRA आहे, हे HSRA म्हणून ओळखलं जाऊ लागलं. म्हणजेच हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावानं ते ओळखलं जाऊ लागलं. बघा, येतो का विषय लक्षात? हा, आता बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? आता इथं स्थापना कधी झाली आहे बघा, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना का, कधी, कुठे, कसा, आणि हे जे का, कधी, कुठे, कसा, कोणाला, हे जे लागू होतं ना, हे खास करून इतिहासाला खूप लागू होतं. काय होतं? इतिहासाला खूप लागू होतं. बघा, मग बघा इथं आता कुणी केली स्थापना? चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि जोगेशचंद्र चॅटर्जी. मग लक्षात याचं नाव डबल आलं बघा इथं. आता जोगेशचंद्र चॅटर्जी कुठं होते? इथं पण आहेत बघा. हां, म्हणजे HRA स्थापनेमध्ये पण आहेत. मग आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारेल बघा की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेत असणाऱ्या कोणत्या व्यक्ती ह्या हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या स्थापनेमध्ये पण होत्या? म्हणजे एक व्यक्ती दोन्ही बाजूला कुठं होत्या, असं देखील आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकता. बघा, चला, यांच्या नेतृत्वाखाली HRA नाव बदलून HSRA करण्यात आले. आता नेतृत्व आहे, लक्षात घ्यायचं. स्थापना कधी झाली, भाग वेगळा. कोणी केली, भाग वेगळा. पुढाकार कोणाचा आहे? पुढाकार येतो का विषय लक्षात? हा, मग पुढाकार कोणाचा आहे? चंद्रशेखर आझादांचा. मग मी तुम्हाला आता सांगितलं बघा, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, जोगेशचंद्र बॅनर्जी असतील, ह्या ज्या काही सर्व व्यक्ती आहेत, ह्या सर्व व्यक्ती सोशलिस्ट आहेत. म्हणजे काय आहेत? समाजवादी आहेत. येतो का विषय लक्षात? हा, बघा मग, या राज्यात .. परशुराम दल कार्यरत होते. कुठं होते? बांका. आता ते कुठं होतं? बिहारमध्ये. बरोबर आहे, आयोगाने प्रश्न विचारला होता बघा. पण बांका, आता लक्षात घ्यायचं, बिहार जे राज्य आहे त्या बिहार राज्यामध्ये बांका या ठिकाणी काय होतं? परशुराम दल होतं. आता लक्षात घ्यायचं, त्या परशुराम दलाचं जे काही स्वरूप आहे, हे स्वरूप कसं आहे रे विद्यार्थी मित्रांनो? तर हे आहे आपल्याकडे क्रांतिकारक आहे. कसं आहे हे? क्रांतिकारक आहे. बघा, बिहारमध्ये. हा, .. यांनी रोम आणि पॅरिसमध्ये, बघा लक्षात घ्यायचं कुठं, रोम आणि पॅरिसमध्येही फ्री इंडिया सेंटर्सची सुरुवात केली. कुणी केली? सुभाषचंद्र बोस. काय कारण होतं फ्री इंडिया सेंटर्सचं? कारण भारताच्या बाहेर असणाऱ्या ज्या भारतीय व्यक्ती आहेत आणि ज्या इतर व्यक्ती आहेत, त्या इतर व्यक्तींच्या मनामध्ये भारतीयांच्या बाबत किंवा भारतीयांच्यावरती होणाऱ्या अन्यायाबाबत काय करणं, जागरूकता निर्माण करणं, हा त्याचा काय आहे? उद्देश आहे. म्हणून त्यांनी काय चालू केले? फ्री इंडिया सेंटर्स चालू केले. परदेशी भूमीवर भारतीय ध्वज फडकवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या? तर त्या होत्या मॅडम भिकाजी कामा. हा, येतो का विषय लक्षात? हा, आता बघा, भारतीय क्रांतीची माता म्हणून कोणाला ओळखलं जातं? मॅडम भिकाजी कामा यांना ओळखलं जातं. पर का बरं यांना ओळखलं जातं, भारतीय क्रांतीची माता म्हणून यांना का ओळखलं जातं? येतो विषय लक्षात? इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये किंवा भारताच्या ज्या काही इतर चळवळ्या आहेत, मग ती क्रांतिकारी चळवळ असेल, समाजवादी चळवळ असेल, पर्यावरण चळवळ असेल, दलित चळवळ असेल, प्रत्येक चळवळीमध्ये आपल्याला महिलांचा जो काही असणारा समावेश आहे किंवा जो काही सहभाग आहे, हा सहभाग आपल्याला नाकारता येणार नाही, हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग यांना का म्हणून ओळखलं जातं? बरं, भारतीय क्रांतीची माता कोणाला ओळखलं जातं? मॅडम भिकाजी कामा यांना ओळखलं जातं. कारण काय आहे? कारण महिलांच्या मध्ये आणि जे काही क्रांतिकारक आहेत, या क्रांतिकारकांना घडवण्यामध्ये जर का एक महिला एवढं कार्य करू शकते, क्रांतीची पावलं उचलू शकते, तर इतर लोकांनी का उचलू नये? क्लिअर आहे? वास्तविकता आपल्याकडे महिला म्हणलं की तिला असं थोडंसं एक वेगळ्या नजरेनं बघितलं जातं की बाबा ती काही करू शकत नाही किंवा काय, तर हे थोडंसं चुकीचं आहे. हां, बघा, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची राज्यघटना कोणी तयार केली? लक्षात घ्यायचं, आता प्रश्न समजून घ्यायचा, शब्दांवरती खेळ चालतोय. बघा काय आहे, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आहे इथं, आर्मी येतं का विषय लक्षात? आर्मीची राज्यघटना तुम्ही तयार कोणी केली? तर रामप्रसाद बिस्मिल्ला यांनी तयार केली. बघा, हा, लंडनमध्ये इंडियन होमरूल सोसायटी, बघा लक्षात घ्यायचं, लंडनमध्ये कुठं? लंडनमध्ये इंडियन होमरूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशॉलॉजिस्टची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा. लक्षात घ्यायचं, मी आता काय केलं बघा, इथं तुमचे तीन प्रश्न तयार होतात. तीन प्रश्न कसे? बघा, लंडनमध्ये इंडियन होमरूलची स्थापना कोणी केली, इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आणि द इंडियन सोशॉलॉजिस्टची स्थापना कोणी केली?
व्यक्ती एकच आहे, ऑल इन वन. येतं का विषय लक्षात? म्हणजे तीन संस्था स्थापन केल्या आणि व्यक्ती मात्र एकच आहे. कोण? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. आणि मग सावरकर पुन्हा यांच्याच शिष्यवृत्तीवरती लंडनला गेले होते. बघा, येतो विषय लक्षात? हा, हे काय आपण समजून घ्यायला पाहिजे. बघा, कळतंय का? हा, लंडनमध्ये इंडियन होमरूल सोसायटी, बघा मी व्यवस्थित सांगतोय, इंडियन होमरूल सोसायटी, इंडिया हाऊस आणि द इंडियन सोशॉलॉजिस्ट. आता सोशॉलॉजिस्ट तलवार वगैरे जे काही वृत्तपत्र आहेत हे देखील आहेत. पुढे आपल्याला बघायचे कोण आहे तिथं? श्यामजी कृष्ण वर्मा. हा, बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या परदेशी महिला अध्यक्ष कोण? परदेशी पहिला अध्यक्ष कोण? ॲनी बेझंट. बघा, लक्षात घ्यायचं कोण आहेत? ॲनी बेझंट. आता मला 1917 काही कलकत्ता अधिवेशन झालं, त्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्या कलकत्ता अधिवेशनाच्या त्या काही अध्यक्ष आहेत. बघा, मग त्यांना अध्यक्षपद का दिलं होतं? कारण बघा, जी होमरूल चळवळ चालू झाली होती, या होमरूल चळवळीचा जसजसा भारतामध्ये प्रसार होत होता तसतसं ब्रिटिशांच्या वरती दडपण वाढत चाललेलं होतं. आणि दडपण वाढत असताना ही कारवाई थांबवण्यासाठी याला कुठेतरी या चळवळीला ब्रेक लागावा म्हणून ब्रिटिशांनी ॲनी बेझंट यांना अटक केली. याच्या अगोदर लोकमान्य टिळकांनाही अटक केली होती. आणि मग ज्यावेळेस या भारतात तुरुंगाच्या बाहेर आल्या त्यावेळेस त्यांचा सन्मान म्हणून त्यांना 1917 कलकत्ता अधिवेशनाचं त्यांना अध्यक्षपद आपण दिलेलं आहे. आणि याच अध्यक्ष याच कलकत्ता अधिवेशनामध्ये विठ्ठल रामजी शिंदेंनी अस्पृश्यतेचा ठराव मांडलेला होता. बघा, हे दोषा लक्षात, क्लिअर? हा, लगेच क्लिक झालं पाहिजे आपल्याला. आता बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला कोण? आता आपण काय बघितलं? परदेशी बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे? पहिल्या भारतीय महिला कोण अध्यक्ष कोण आहे? तर त्या सरोजिनी नायडू. बघा, बिहारच्या राज्यपाल पण होत्या त्या. त्याच्यानंतर 1899 आता लक्षात यायचं, हे जे काही इयर्स आहेत ना, इयर्स बघा मी काय सांगतोय, जे इयर्स आहेत ते तुम्हाला 1899 दिसतं, 1900 दिसतं, 1904 दिसतंय, हे जे आहे ना हे ऑथेंटिक आहेत. बरं का, लक्षात घ्या. इतिहासाबद्दल एक तुम्ही गोड गैरसमज तुमचा आहे ना, तो बाजूला काढून टाका की सर इयर जास्त विचारले जातात. आयोगाचे जर का इयर विचारण्याची पद्धत जर तुम्ही बघितली तर काही ऑथेंटिक इयर्सच आहेत की जे आयोगाने विचारलेले आहे. 16 ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी, 30 तारीख विचारलेली आहे. तुम्हाला कधी कोण आलं, कुणी कुठं कोणत्या वर्षी कारवाई केली आयोगानं असं विचारलेलं नाहीये. महत्वाच्या तारखा आहेत त्या तर तुम्हाला पाठ पाहिजेच. येतो विषय लक्षात? तुम्हाला लाखो विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांच्या मध्ये यायचं आहे, पद घ्यायचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजेच ना. हा, येतो का विषय लक्षात? हा, येस, कानपूर अधिवेशनामध्ये बघा. मग आता 1899 राष्ट्रभक्त समूहाची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकर. लक्षात घ्यायचं. मग 1899 वयाच्या 16व्या वर्षी राष्ट्रभक्त समूहाची स्थापना करणारे कोण आहेत ते आपल्याकडे? विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांना आपण असं म्हणतो. का बरं मग? म्हणजे इटलीमध्ये असणारा जो काही मॅझिनी आहे या मॅझिनीच्या आधारावरती किंवा त्या मॅझिनीच्या रोल मॉडेलवरती भारतामध्ये राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली आहे. कुणी? विनायक दामोदर सावरकरांनी अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी. मग विचार करा, त्या व्यक्तींच्या मध्ये जर का तेवढी तत्परता असेल त्या काळात तर आजच्या या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपल्यामध्ये किती ती तत्परता पाहिजे. हा, लढायचं आपल्याला. 1899 राष्ट्रभक्त समूहाची स्थापना विनायक दामोदर सावरकरांनी केली. त्याच्यानंतर बघा, 1900 मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकरांनी केली. मित्रमेळा, क्लिअर आहे, गणपती उत्सव साजरा करण्यासाठी. आता बघा, 1904 याच मित्रमेळा संघटनेचं रूपांतर कशामध्ये झालं? अभिनव भारतमध्ये झालं. काय झालं? अभिनव भारत. आणि ही जी काही अभिनव भारत आहे या अभिनव भारतचं प्रमुख केंद्र कुठं होतं माहिती आहे तुम्हाला? हेडक्वार्टर. तर अभिनव भारतचं जे काही हेडक्वार्टर आहे हे हेडक्वार्टर होतं पुण्यामध्ये. कुठं होतं? पुण्यामध्ये, लक्षात घ्यायचं. आणि 1942 चले जाव आंदोलनाचं जे काही हेडक्वार्टर आहे किंवा जे काही मुख्यालय आहे किंवा जे काही मुख्य केंद्र आहे ते आहे मुंबई. हे तो विषय लक्षात, दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या. बघा, हा, आता इथं बघा, 50 वर्ष, किती? 50 वर्ष तोवर ब्रिटिश सरकार तर टिकेल ना. 50 वर्ष तुम्ही मला काळ्या पाण्याची शिक्षा दिली आहे, 50 वर्षाची. 50 वर्ष तोपर्यंत सरकार तर टिकेल ना. कोणाचं उद्गार आहेत हे? विनायक दामोदर सावरकरांचं आहे. काळ्या पाण्याची शिक्षा, 50 वर्ष मला शिक्षा, तोपर्यंत सरकार तर टिकेल का तुमचं? आणि ज्यावेळेस 37 प्रांतांमध्ये राष्ट्रीय काँग्रेस सत्तेमध्ये आले त्यावेळेस त्यांची सुटका झालेली. बघा, येतं का विषय लक्षात? म्हणजे या क्रांतिकारकांना काय वाटत असेल किंवा पुढचं भविष्य दिसत असेल का कदाचित त्यांना? बघा, हा, महत्वाचं आपल्यासाठी. येस, पुढं, लेखण्या सोडा बंदुका घ्या, लेखण्या सोडा किंवा लेखण्या मोडा बंदुका घ्या असे साहित्यिकांना आव्हान करणारे कोण आहेत? ते पण विनायक दामोदर सावरकरच आहेत. कारण जर तुम्ही किती वेळा, आता ही वास्तविक टीका कोणावरती आहे? मवाळवाद यांच्यावरती आहे. प्रत्येक वेळी तुम्ही अर्ज विनंत्या विशिष्ट काही शिष्टमंडळ वगैरे तुम्ही पाठवणार आहे, चर्चा करणार आहे, मग प्रत्येक वेळेस चर्चेला देणार आहेत का महत्त्व तुमच्या? नाही देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लेखण्या सोडा, लेखण्या मोडा तुमच्या, आणि तुम्ही काय घ्या, हातामध्ये बंदुका घ्या असं कोण सांगतंय? विनायक दामोदर सावरकर. येतो विषय लक्षात? हा, औंध किसान सभेची स्थापना कोणी केली? आबासाहेब रामचंद्र. येस, आबासाहेब रामचंद्र यांचं खरं नाव काय? तर श्रीधर बळवंत.
काय आहे श्रीधर बळवंत. आता मी एक गोष्ट क्लिअर करतो बघा, थोडंसं प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की हे जे दोन प्रश्न आहेत हे आयोगानं विचारलेले आहेत. मग सर आता हे कुठंच कुठल्याच पुस्तकामध्ये नाही आहे. आता कुठून आयोगानं काढलं आहे तो भाग वेगळा आहे, त्याने कुठं रिसर्च केला तो भाग वेगळा आहे, त्याच्यावरती आपण ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आहे. पण एवढा विषय आहे, जर समजा असे काय प्रश्न आले तर त्यांना सरळ स्किप करू. क्लिअर आहे, काय सोडायचं आहे आणि काय करायचं आहे याच्यावरती पण आपल्याला पद मिळू शकतं, याच्यावरती आपल्याला मार्क मिळू शकतात. बघा, अलीपूर खटल्याच्या साक्षीदाराचं नाव काय? नरेंद्र गोस्वामी. नरेंद्र गोस्वामीने साक्ष दिली आणि मग अलीपूर खटल्यामध्ये असणाऱ्या इतर जे काही क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांना शिक्षा झालेली. बघा, नरेंद्र गोस्वामीची तुरुंगात हत्या कोणी केली? कन्हैयालाल दत्त व सत्येंद्र बोस. बरोबर आहे का? हा, लक्षात यायचं. कुणाची? नरेंद्र गोस्वामीची. मग नरेंद्र गोस्वामी कशाशी संबंधित आहे? तर अलीपूर खटल्याशी संबंधित आहे. पुढे बघा, चाफेकर बंधूंपैकी रँडची हत्या कोणी केली? आपण म्हणतो, आपल्याला आपण बघा लक्षात घ्यायचं, जनरली आपण म्हणतो चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली जून 1897 आपण हत्या केली केली केली, पण त्या चाफेकर बंधूंपैकी कोणी केली? हा प्रश्न महत्वाचा आहे. चाफेकर बंधूंपैकी रँडची हत्या कोणी केली? तर दामोदर चाफेकरांनी केली. बघा, येतो विषय लक्षात. आणि त्या रँडचा असणारा जो काही सहकारी आहे त्याचं नाव काय आहे? आयस्टर. या आयस्टरचा खून कोणी केला? बाळकृष्ण चाफेकरांनी केला. कोणी केला? बाळकृष्ण चाफेकरांनी. म्हणजे लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राच्या क्रांतिकारी चळवळीमध्ये एक असं घराणं की ज्या घराण्याने आपल्या घराचा आपल्या घराण्याचा बुडता वंशज मावळता सूर्य बघितलेला आहे आणि ते म्हणजे चाफेकर घराणं. कोणतं घराणं? चाफेकर घराणं. येतो विषय लक्षात. हा, हे महत्वाचं बघा. रँडचा असणारा साथीदार आयस्टरचा खून कोणी केला? बाळकृष्ण चाफेकर. मी अजून येतं सांगतोय, हे तर तुम्हाला थोडंसं सोपं वाटेल पण परीक्षेमध्ये मात्र घाम फुटेल. हे तो विषय लक्षात, कारण तुम्ही आता रिलॅक्स आहात, तुमच्यावरती कुठले प्रेशर नाही आहे, त्याच्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. रँड हत्या प्रकरणामध्ये सश्रम कारावास शिक्षा कोणाला झाली? खंडेराव साठे. लक्षात घ्यायचं, कोणाला? सश्रम कारावास शिक्षा कोणाला झाली. आता याच्यामध्ये बघा, महादेव रानडेंना फाशी पण झालेली. पुढे प्रश्न आहे बघा आपल्याकडे. हा काय, महादेव रानडेंना फाशी पण झालेली आहे. म्हणजे तीन चाफेकर बंधूंना तर फाशी झालीच, पण चाफेकर बंधू व्यतिरिक्त कोणाला फाशी झाली? तर महादेव रानडे, न्यायमूर्ती महादेव रानडे नव्हे. बरं, लक्षात घ्यायचं, हे रानडे काय आहेत आपल्याकडे? वेगळे आहेत. हा, ब्रिटिश भारतात युरोपियनांची झालेली पहिली राजकीय हत्या कोणाची होती? तर ती होती रँडची हत्या. कधी झाली ती? 22 जून 1897 ला झाली. आणि मग याच वेळेस बघा, लोकमान्य टिळकांना जवळपास 18 महिन्यांची शिक्षा झालेली आहे. काय झालेलं आहे बरं त्यांनी? शिवाजीचे उद्गार किंवा त्यांनी ज्या ठिकाणी रँडची काही हत्या चाफेकर बंधूंनी केली किंवा दामोदर चाफेकरांनी केली याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा जो काही कोतळा काढला किंवा अफजल खानाचा जो काही वध केला याच्याशी केली होती. बघा, क्लिअर आहे. आणि मग त्याच्यामुळे केसरीमध्ये काही जे काही लेख लिहिले होते आणि मग लोकमान्य टिळकांचा त्याला सपोर्ट आहे असं त्यांना समजून लोकमान्य टिळकांना 18 महिन्याची काय झाले आहे? कैद झाले, किंवा त्यांना ज्याला आपण राजद्रोह म्हणतो, राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेली किंवा राजद्रोहाची शिक्षा भोगणारे पहिले जर का राष्ट्रीय काँग्रेसचे कोणी नेते असतील तर ते म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. आणि मग लक्षात घ्यायचं, याच वेळेस लोकांनी यांचा बचाव करण्यासाठी टिळक निधी फंडाची स्थापना देखील केली आहे. हां, लक्षात घ्यायचं, 1897 यस. कोणत्या जर्मन वृत्तपत्राने चाफेकरांची बातमी प्रसिद्ध केली होती? तर कोलोन फोक्स साइटुंग. कुठलं वृत्तपत्र आहे ते? कोलोन फोक्स साइटुंग. ह्या वृत्तपत्र, हे जर्मन वृत्तपत्र आहे, ह्या जर्मन वृत्तपत्रानं सांगितलं की बाबा रँडची हत्या झालेली आहे. येतो का विषय लक्षात? हा, हे महत्वाचं आहे बघा आपल्यासाठी. चाफेकर बंधूंच्या जीवनावर नाशिकच्या अनंत वामन बर्वे. बघा मी काय सांगतोय, व्यवस्थित ऐकायचं. चाफेकर बंधूंच्या जीवनावरती नाशिकच्या अनंत वामन बर्वे यांनी कोणत्या नावाचं नाटक लिहिलं? लोकमत विजय. लोकमत विजय म्हणजे लोकांच्या मताचा इथं विजय झाला, कारण प्लेगपेक्षा जास्त भयंकर तर हा रँड होता. बरोबर, लोकांच्या जे काही देवघर आहे त्या देवघरामध्ये शूद सहित जाणं, कित्येक स्त्रियांच्या इज्जतीवरती हात टाकणं, घाला घालणं, अब्रू लुटणं, यासारख्या ज्या काही घटना घडल्या आणि मग यातून जे काही रँडची हत्या झाली याला लोकांचा सपोर्ट मिळाला, म्हणून तर टिळकांच्या बचावासाठी टिळक निधी फंडाची स्थापना झाली. येतो का विषय लक्षात? म्हणून अनंत वामन बर्वेंनी काय लिहिलं? लोकमत विजय. लोकांच्या मताचा विजय झालेला आहे, लोकमत विजय नाटक लिहिलं गेलं, लक्षात घ्यायचं. 1 जानेवारी 1900 मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणता उत्सव साजरा करण्यासाठी केली? बघा, कुठला? गणपती उत्सव साजरा केला. बरं, कधी झाली? 1900. मग गणपती उत्सव आपल्याकडे कधी चालू झाला? 1893 चालू झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याकडे कधीपासून साजरी केली जाऊ लागली? 1895. येतो विषय लक्षात. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची,
1895 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याकडे चालू झाली नाही तरी 1869 महात्मा फुलेंनी चालू केली होती. पण लोकमान्य टिळकांनी काय केलं की याला राष्ट्रीय स्वरूप दिलं. राष्ट्रीय स्वरूप येतो का विषय लक्षात? याला काय दिलं? राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे. बघा काय केलं त्यांनी, याला राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे. या उत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिलेलं आहे. मग आता लक्षात घ्यायचं, हे जे काही गणपती उत्सव साजरा केला, हा आता आपण गणपती उत्सव साजरा केला होता लोकमान्य टिळकांनी 1893 गणपती आणि 1895 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, येतो विषय लक्षात. हा मग इथं जे आहे काय लक्षात घेणं आहे की गणपती उत्सव जो काही लोकमान्य टिळकांनी चालू केला तो मुस्लिमांच्या कोणत्या सणावरून घेतला? मोहरम सणाचा जो आदर्श आहे हा डोळ्यासमोर ठेवला. कारण मुस्लिमांच्या मध्ये जर का लोक एकत्रित असतील तर हिंदू धर्मामध्ये पण लोक यायला पाहिजेत, हा समाज एका ठिकाणी यायला पाहिजे, एका छताखाली यायला पाहिजे, हेच समजून 1893 पासून आपण काय केलं, गणपती उत्सव चालू केलेला आहे. बघा येस 1904 मध्ये स्थापन झालेल्या अभिनव भारतचे उपाध्यक्ष कोण आहेत? बघा हे अध्यक्ष उपाध्यक्ष याच्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. पदाधिकारी याला आपण म्हणतो. कोण होतं? फिबियस अय्यर होते. बघा येस 1910 नाशिक खटल्यामध्ये कोण माफीचा साक्षीदार बनलं? नाशिक खटला आपण बघणार आहे पुढं. 1910 नाशिक खटल्यामध्ये कोण माफीचा साक्षीदार बनलं? माफीचा साक्षीदार बनणं म्हणजे मी एखादी घटना बघितलेली आहे डोळ्याने आणि मी त्या घटनेमध्ये होतो. एखादी घटना घडते, त्या घटनेमध्ये जर का माझा प्रत्यक्ष सहभाग असेल तर माझी शिक्षा वाचवण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी केलेले जे काही गुन्हे आहेत त्याच्याविरुद्ध मी साक्ष देणं की हा ठीक आहे या व्यक्तीने खून केलेला आहे, मी साक्ष देतो, माझ्याच मित्रांनी खून केलाय, मी साक्ष देतो, याला माफीचा साक्षीदार म्हणतात. काय म्हणतात याला? माफीचा साक्षीदार म्हणतात. बघा कोण म्हणलं माफी साक्षीदार? गणेश बळवंत वैद्य आणि दत्तात्रय पांडुरंग जोशी. येतो विषय लक्षात? दोघ आहेत बघा, नाशिक कटला 1910 हा जॅक्सनची हत्या झाली. बघा तिथं पुढं नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या कुणी केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे. मॅच तो पेरला येतात. बघा कुणी कोणाची हत्या केली? रँडची हत्या कुणी केली? मग इथं जॅक्सनची हत्या कुणी केली? त्याच्यानंतर पुन्हा बंगालमधल्या क्रांतिकारी चळवळी, पंजाबमधल्या आपण बघणार आहे. क्लिअर आहे? हा नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन याचा खून कधी झाला? बघा इथं काय आहे, कोणी केला, इथं काय झाला, कधी झाला? 21 डिसेंबर 1909. हा ह्या अशा तारखा आहेत ना, अशा तारखा आयोग तुम्हाला विचारतं. बघा ह्या तारखा विचारतं आयोग तुम्हाला, 21 डिसेंबर 1909 ही तारीख तुम्हाला आयोग विचारतं. त्यामुळे ही तारीख आपल्याला माहिती पाहिजे. किंवा 22 जून 1897 जे काही रँडची हत्या झाली ही तारीख पण आपल्याला महत्त्वाची आहे. समजा आयोगानं तुम्हाला विचारलं की भारतामध्ये झालेली पहिली युरोपियनांची राजकीय हत्या म्हणजे रँडची हत्या होय, ही हत्या 26 जून 1897 रोजी झाली. पहिलं वाक्य तर बरोबर आहे पण दुसरं नाही आहे. दुसरं कसं आहे? 22 जून 1897 आहे. बघा हा बघा कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी व कधी केली? बघा हनुमंतराव कुलकर्णींनी 1893 केली. बघा हनुमंतराव जाधवांनी कधी केली? 1893 केले. येतो विषय लक्षात? शिवाजी कोल्हापुरात शिवाजी क्लबची स्थापना कोणी आणि कधी? बघा इथं दोन प्रश्न तयार झाले, कोणी आणि कधी. हनुमंतराव कुलकर्णी 1893 बरोबर आहे. हा मग 1893 कुठला आपल्याकडे कुठला उत्सव चालू झाला सांगा बरं? येस कुठला? गणपती उत्सव 1893. शिवाजी क्लबची स्थापना कोणत्या दोन संघटनांच्या विलिनीकरणातून झाली? बघितलं ना आता आपण 1893 केली, कुणी केली? हनुमंतराव कुलकर्णींनी केली, बरोबर आहे. पण कोणत्या दोन संघटनांच्या विलिनीकरणातून ती झाली? तर बालमित्र समाज आणि बाल गोहत्या प्रतिबंधक समाज. येतो कशा लक्षात? आपला विशिष्ट जो काही म्हणजे जो काही हिंदू धर्म आहे तो गायीला पवित्र मानणारा वर्ग आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे बाल गोहत्या प्रतिबंधक समाज आणि बालमित्र समाज आहे यांच्या एकत्रीकरणातून काय आहे शिवाजी क्लबची स्थापना झाली. बघा चार्ल्स स्टीव्हनचा खून कोणी केला? आता बघा हे लक्षात घ्यायचं, हे बंगालमधलं आहे. बघा हे काय आहे? हे बंगालमधलं आहे. हे तो विषय लक्षात. आता आपण महाराष्ट्रातलं बघितलं, हे बंगालमधलं. बघा चार्ल्स स्टीव्हनचा खून कोणी केला? शांती घोष, सुनीती चौधरी. अहो लक्षात घ्यायचं, यांचे जर का वय बघायला गेलं तर 16-17 वर्ष वय आहेत. 16-17 वर्षे जर डोक्यामध्ये एवढे विचार असतील, क्रांतिकारी विचार, किंवा आपल्या या भूमातेवरती किंवा आपल्या भारत मातेवरती अन्याय करणाऱ्या लोकांना आपण संपवून टाकलं पाहिजे, कोणत्याही मार्गानं आपण त्यांना दडपून टाकलं पाहिजे, म्हणजे ब्रिटिश सत्तेविरुद्ध किंवा परकीय सत्तेविरुद्ध यांच्या मनामध्ये किती आहे बघा जरा. हा हा स्टॅनले जॅक्सन याचा खून कोणी केला? बीना दास. लक्षात घ्यायचं, शांती घोष, सुनीती चौधरी, बीना दास ह्या बंगालमधल्या क्रांतिकारी महिला आहेत. म्हणजे क्रांतिकारी चळवळीमध्ये महिलांचा सहभाग आपल्याला नाकारता येणार नाही. जर समजा स्टेटमेंट विचारलं, बघा काही स्टेटमेंट काही प्रश्न हे तुम्हाला ओव्हरऑल असतात, ओव्हरऑल की एक प्रकरण वाचलं तर त्या प्रकरणावरती ओव्हरऑल प्रश्न तयार होतो की जे तुम्हाला तुमच्या कॉमन सेन्सने सोडवावा लागतो. समजा आयोगाने प्रश्न विचारला की भारतामध्ये घडलेल्या क्रांतिकारी चळवळीमध्ये महिलांचा सहभाग हा आवश्यक होता,
किंवा महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये होता तर वाक्य बरोबर येणार का चुकीचे येणार आहेत? बरोबर येणार आहेत. लक्षात घ्या, कुठलीही चळवळ असू दे, गांधींची चळवळ असू दे, महात्मा फुलेंची असू दे, किंवा अजून कोणाची राष्ट्रीय चळवळ असू दे, 1857चा उठाव असू दे, काहीही घडलेलं असू दे, त्याच्यामध्ये महिलांचं स्थान आपल्याला नाकारता येत नाही. लक्षात घ्या. हा, मायकेल ओडवायर याचा खून कोणी केलं? सरदार उधमसिंग. कोण होता मायकेल ओडवायर? हा पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता. 13 एप्रिल 1919 ला जे काही जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाला सर्वाधिक कारणीभूत असणारा जर का कोण असेल तर तो म्हणजे मायकेल ओडवायर. आणि मग यांनी डॉक्टर सत्यपाल सिंह आणि डॉक्टर किसलू यांना अटक केली आणि मग अटक केल्यानंतर पुन्हा जे काही प्रक्षुब्ध जमावाने जो काही हल्ला केला किंवा जे काही प्रकरण घडलं त्याला आपण काय म्हणतो? जालियनवाला बाग हत्याकांड म्हणतो. की जे 13 एप्रिल 1919 ला घडलेलं आहे. मग ही 13 एप्रिल 1919 काही डेट आहे? ही डेट मात्र महत्त्वाची आहे. बघा, अशा डेट्स आयोग विचारतो ज्या ऑथेंटिक आहेत. क्लिअर? कारण प्रत्येक पुस्तकामध्ये वेगवेगळ्या डेट्स मिळतात, मग त्यातून तुमचं कन्फ्युजन वाढतं, मग तुम्हाला असं वाटतं की यार कुठली सर डेट पाठ करू असं वाटतं तुम्हाला. डेट कुठल्याही पाठ करायच्या नाही आहेत. आयोगाच्या PYQ बघा, त्यात ज्या डेट दिल्या आहेत त्या डेट तेवढ्याच पाठ करा, त्याच डेट वारंवार रिपीट झालेले आहेत. माझं पटत नसेल पुस्तक बघून घ्या एकदा. येतो विषय लक्षात? हा बघा, मायकेल ओडवायर पंजाबचा कोण होता? लेफ्टनंट गव्हर्नर होता. आणि यातनेच डायरला काय करायला सांगितलं? फायर करायला सांगितलं. आणि जवळपास 1600 फैरी झाडल्या गेल्या आणि 1000 लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. सरदार उधमसिंगने खून केला बघा त्याचा. स्वदेशी बांधव समिती स्थापना कोणी केली? अश्विन कुमार दत्त यांनी 1905 ला केली आहे. बघा, अश्विन कुमार दत्त यांनी 1905 ला कशी स्थापना केली? स्वदेश बांधव समितीची स्थापना केलेली आहे. आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना जे काही आर्थिक मदत वगैरे देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बंगालच्या अनुशीलन समितीच्या कोणत्या शाखा होत्या? लक्षात, याचं कोणत्या शाखा आहेत तिच्या, कुणाच्या? बंगालची जी काही अनुशीलन समिती शाखा आहे, अनुशीलन समिती आहे. आता ही जी अनुशीलन समिती आहे ही काय आहे लक्षात घ्यायचं? ही एक क्रांतिकारी संघटना आहे. कसली आहे ही संघटना? क्रांतिकारी संघटना आहे. हिच्या कोणत्या शाखा होत्या? बांधव समिती शाखा, सुरुदय समिती शाखा आणि वृत्ती समितीची शाखा. अशा 3 शाखा आहेत लक्षात घ्यायचं. अनुशीलन समितीच्या 3 शाखा आहेत. एक म्हणजे बांधव समिती, दुसरी म्हणजे सुरुदय समिती आणि तिसरी म्हणजे वृत्ती समिती. क्लिअर? ह्या 3 समित्या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, लाहोर कटखटल्यात कोणाला फाशीची शिक्षा झाली? बघा, आयोग तुम्हाला असं पण विचारणार आहे कोण माफीचा साक्षीदार झाला, कोणाला सश्रम कारावास झाला, कोणाला फाशी शिक्षा झाली, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. लाहोर कटखटल्यामध्ये कुठला खटला? लाहोर कटखटल्यामध्ये कोणाला फाशीची शिक्षा झाली? तर ती झाली अमीरचंद बालमुकुंद व बसंतकुमार विश्वास. बसंतकुमार विश्वासचं वय होतं अवघं 16 वर्ष. 16व्या वर्षी फासावरती जाणारा सर्वात कमी वयाचा तो काय आहे? क्रांतिकारक आहे. येतो विषय लक्षात? हा, भगतसिंग यांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली? क्रांतिकारी संघटना बघा, पंजाब नवजवान सभा 1926 ला. आता कधी कधी हे जे नवजवान आहे ना हे कधी कधी असं नऊ दिसतं आपल्याला, नवजवान असं पण दिसतं बघा कधी कधी काही ठिकाणी. हा, त्यामुळे दोन्ही शब्द काय बरोबर आहेत. म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये पण भगतसिंगांचा समावेश आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन सोशलिस्ट असोसिएशन मध्ये पण त्यांचा समावेश आहे, तसेच पंजाब नवजवान सभा याच्यामध्ये पण त्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी आपल्याला रामप्रसाद बिस्मिल यांनी स्थापन केली जी काही HRA आहे, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, याच्यामध्ये आपल्याला कधी कधी काही पुस्तकांच्या मध्ये भगतसिंगांचं नाव दिसत नाही, पण भगतसिंगांचं त्याच्यामध्ये नाव आहे हे मात्र तुम्ही लक्षात घ्यायचं बघा. हा, 1905 मध्ये इंडियन होमरूल सोसायटी स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिया हाऊस मार्फत श्यामजी वर्मांनी कोणत्या नावाचं मासिक लंडन मध्ये सुरू केलं होतं? तर ते केलं होतं इंडियन सोशियोलॉजिस्ट. आला का प्रश्न पुन्हा? बघा, प्रश्न तोच आहे, माणूस तोच आहे, सॉरी माणूस तोच आहे, पण जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र काय झाली आता? वेगळी झाली. बघा, इंडियन होमरूल सोसायटी, येस, ही एक, आणि त्याच्यानंतर पुन्हा इंडियन सोशियोलॉजिस्ट. आयोग तुम्हाला काय विचारेल? खालीलपैकी कोणतं मासिक श्यामजी कृष्ण वर्मांनी लंडनमध्ये चालू केलं होतं? बघा मग, हे इंडियन सोशियोलॉजिस्ट काय आहे? मासिक आहे, मासिक काय आहे? मासिक आहे. लक्षात घ्यायचं. मग तुम्हाला सगळं माहीत आहे की इंडिया हाऊस मार्फत श्यामजी कृष्ण वर्मांनी लंडनमध्ये इंडियन सोशियोलॉजिस्ट नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. सगळं तुम्हाला माहीत आहे. मासिकच्या जागी काय आलं? साप्ताहिक आलं. त्याच्यामुळे उत्तर चुकलं. काय आहे? मासिक आहे. क्लिअर आहे का? त्याच्यामुळे जर वृत्तपत्रासंदर्भात काय असेल तर ते कुठला प्रकार आहे त्याचा? ते मासिक आहे, साप्ताहिक आहे, वार्षिक आहे, त्रैमासिक आहे, सहामाही आहे, दैनिक आहे. नेमका तो वृत्तपत्राचा कुठला प्रकार आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, येतो विषय लक्षात? हा, पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांना अटक केल्यानंतर इंडिया हाऊसची जबाबदारी कुणी स्वीकारली होती? विनायक दामोदर सावरकर. मग विनायक दामोदर सावरकरांचं वाक्य काय आहे सगळ्यात महत्वाचं? की
साहित्यिकांनो किंवा लेखकांनो लेखण्या मोडा आणि शस्त्र हाती घ्या, बंदुका हाती घ्या. क्लिअर आहे? हा. लंडनमध्ये 1857 उठावाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेचे अध्यक्ष कोण होते? सरदार सिंग राणा. आणि मग इथंच विनायक दामोदर सावरकर किंवा स्वतंत्रवीर सावरकरांनी पुस्तक लिहिलं, 1857 स्वतंत्र समर, भारताचे पहिले स्वतंत्र युद्ध. आणि मग त्या ग्रंथाला छापण्यासाठी भारतामध्ये नव्हे तर इंग्लंडमध्ये देखील काय होती? बंदी होती. तरी देखील हस्तलिखित ज्या काही नोट्स आहेत त्या भारतामध्ये पाठवण्यात आलेल्या होत्या बघा. आणि मग ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी जे काही लिहिलेलं आहे 1857 स्वतंत्र समर ते पुस्तक स्वातंत्र्यानंतर प्रकाशित करण्यात आलेलं आहे बघा. हा हा. मदनलाल धिंगरा यांना कोणत्या जेलमध्ये फाशी झाली? तर ती झाली पेंटली वे लंडन. येतो लक्षात? हा. यंग मेन्स इंडिया, लक्षात घ्या काय आहे, यंग मेन्स इंडिया असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ती केली लाला हरदयाळ. लक्षात घ्या काय आहे, यंग मेन्स इंडिया असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली आहे? तर ती लाला हरदयाळ यांनी केली आहे बघा. यंग मेन्स इंडिया असोसिएशन या संघटनेचे उद्घाटन कोणी केलं होतं? तर ते केलं होतं कवी मोहम्मद इकबाल. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, येतो क्वेश्चन लक्षात? हा. मग हे असं म्हणणारे कवी मोहम्मद इकबाल नंतर मात्र काय झाले, या राष्ट्रीय काँग्रेसच्या बाजूला गेले आहेत बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधामध्ये गेले. हा. 1907 लंडनमध्ये देशभक्त समाजाची स्थापना कोणी केली? देशभक्त समाजाची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ. कोणी केली आहे? लाला हरदयाळ. येतो का विषय लक्षात? हा. वंदे मातरम आणि तलवार या मासिक पत्रकांचं संपादन कोणी केलं होतं? लाला हरदयाळ. बघा, वंदे मातरम आणि तलवार या मासिक पत्रकांचं, लक्षात घ्या हे मासिक आहे, वंदे मातरम आणि तलवार हे काय आहे? मासिक आहे. मासिक म्हणजे काय? मासिक म्हणजे काय? महिन्याला प्रसिद्ध होणारं. येतो अशा लक्षात? हा. कोण आहेत लाला हरदयाळ? डॉट 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 हे गदर या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते. लक्षात घ्या मी काय सांगतोय, संस्थापक अध्यक्ष आणि संस्थापक वेगळा आणि संस्थापक अध्यक्ष वेगळा. कळतोय का? संस्थापक अध्यक्ष म्हणजे ज्या वेळेस संस्था स्थापन झाली तिचा तो पहिला अध्यक्ष, त्याला आपण संस्थापक अध्यक्ष या नावानं ओळखतो. आणि फक्त संस्थापक म्हणजे ज्यांनी फक्त संस्था किंवा एखादी घटना किंवा एखादी संघटना वगैरे ज्यांनी स्थापन केली आहेत ते. हा बघा कोण आहेत ते, सोहमसिंग भाकना. गदर या पक्षाचे महासचिव कोण होते? गदर या पक्षाचे महासचिव कोण होते? लाला हरदयाळ. आमचं नाव काय? आमचं नाव काय? बंड. आमचं नाव काय? बंड. हे बंड कुठं होईल? भारतात. अशी सुरुवात कोणत्या साप्ताहिकाने केली? गदर. मग गदर हे काय होतं? साप्ताहिक होतं. मग आता समजा गदर म्हणजे विद्रोह. गदर ही जी काही संघटना आहे ही संघटना भारताच्या बाहेर राहून म्हणजे परदेशामध्ये राहून क्रांतिकारकांचं कार्य करणारी संघटना आहे. हे दोष लक्षात, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे बघा. कळतंय आपल्याला हे? हां. काय बघा, आमचं नाव काय? बंड. हे बंड कुठं होणार? भारतात. कोणाचं आहे हे साप्ताहिक? म्हणजे असे काही स्लोगन्स असतात ना की जे अंगावरती शहारे आणणारे असतात. क्लिअर आहे? ते कशामध्ये? गदर. कुठल्या साप्ताहिकाचं? गदर साप्ताहिकाचं बघा. हां. भारतीय स्वतंत्रता लीगची स्थापना कोणी केली? पांडुरंग खानखोजे व तारकानाथ दास. क्लिअर? हा. जर्मनीमध्ये, कुठं? जर्मनीमध्ये. जर्मनीमध्ये इंडियन इंडिपेंडन्स समितीची स्थापना केली होती, तिचे अध्यक्ष कोण, स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती वीरेंद्र चट्टोपाध्याय व लाला हरदयाळ. वीरेंद्र चट्टोपाध्याय व लाला हरदयाळ. हा. अफगाणिस्तान प्रांतामध्ये कोणी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केलं होतं? सिंगापूरमध्ये केलं होतं बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये केलं होतं. येतो का विषय लक्षात? सिंगापूरमध्ये आपण एक हंगामी सरकार स्थापन केलं होतं. त्या हंगामी सरकारच्या अगोदर अफगाण प्रांतामध्ये म्हणजे ज्याला आपण वायव्य सरहद्द प्रांत म्हणतो, आत्ता जो काय अफगाण आहे हा सुरुवातीला कशामध्ये होता? वायव्य सरहद्द प्रांतामध्ये होता. मग त्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये म्हणजेच आत्ताच्या अफगाणिस्तानमध्ये स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले होते. बरोबर आहे? ते कोणी केलं होतं? महेंद्र प्रताप व बरकतुल्ला खान यांनी केलं होतं. मग सर मला सांगा आता की स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार, मग भारत झाला 1947 स्वतंत्र, 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला, मग त्याच्या अगोदर ही स्थापना झाली आहे, मग याला आपण स्वतंत्र भारताचे कसं काय म्हणू शकतो? बरं, येतो विषय लक्षात? बघा, याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस 1905 आपल्याकडे ज्या काही होमरूल चळवळी वगैरे आपल्याकडे 1905 जे काही स्वदेशी आंदोलन वगैरे जे काही चळवळ चालू झाली होती यातून त्यांनी स्वतःला घोषित केलेलं आहे, आम्ही स्वतंत्र झालो आहे, आणि म्हणून त्यांनी ते स्थापन केलेलं आहे, स्वतःला घोषित केलेलं आहे त्यांनी. ऑफिशियल भारत स्वतंत्र झाला होता का? नाही. हा. हे असं पण तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे.
उमाजी नाईक हे कोणत्या किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये होते? पुरंदर. येतं का विषय लक्षात? आता उमाजी नाईक आणि वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक पुरंदरच्या किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याकडे कुठल्या किल्ल्याची जबाबदारी होती? तर ती कर्नाळा किल्ल्याची होती. येतं का विषय लक्षात? आता उमाजी नाईकांचा किल्ला वासुदेव बळवंत फडकेंना आणि वासुदेव बळवंत फडकेचा किल्ला उमाजी नाईकांना, असं आयोग क्रॉस क्वेश्चन करू शकतं आपल्याला. क्लिअर आहे? त्याच्यामुळं हे आपल्याला माहिती पाहिजे, गरजेचं आहे. जरी हे तुम्हाला सोपं वाटत असेल, जरी तुम्हाला सरळ सेवेचं वाटत असेल, तर एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटू शकतं की कसं सरळ सेवेचं असतं ते, नाही का? हा, उमाजी नाईक यांच्या अगोदर रामोश समाजाचं नेतृत्व कुणी केलं? तर संतू नाईकांनी केलं. बघा, कुणी केलं आहे? संतू नाईकांनी. अहो, या छोट्या छोट्या स्टेटमेंटमधून तुमचे प्रश्न तयार होतात. वन लाईनर तयार होतो, मॅच द पेअर तयार होतो, स्टेटमेंट वाईज तयार होतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर का स्टेटमेंट वाईज प्रश्न तयार झालाच तर तुम्हाला माहिती आहे ना उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तामध्ये होते, तुम्हाला माहिती आहे अ बरोबर आहे. तर ज्या ज्या ठिकाणी अ बरोबर असेल तो ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. ज्या ऑप्शनमध्ये अ नसणार आहे तो ऑप्शन चुकीचा असणार आहे. असं तुम्ही काय करू शकता? त्या ठिकाणी जाऊ शकतो. बघा, येतो का विषय लक्षात? हा, उमाजी नाईक यांच्यावरती कोणत्या भागात, कोणत्या भागात शांतता टिकवण्याची जबाबदारी होती? कुठं? पुणे आणि सातारा. कुठं होती? पुणे आणि सातारा यांच्यामध्ये काय होतं? बघा, लक्षात घ्यायचं, शांतता टिकवण्याची जबाबदारी होती. मग तुम्ही जर सगळ्यांनी वाचलं असणार आहे, याला फक्त 11th स्टँडर्डचं पुस्तक वाचलं ना तुम्ही, 11th स्टँडर्ड, तरी देखील तुम्हाला ते सफिशियंट आहे. क्लिअर? हा, सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लिजन. बघा, असलं काहीतरी आयोग विचारत. बघा काय लिहिलं इथं, सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द हिंदू लिजन ही संस्था कोणी स्थापन केली? तर ती दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर. म्हणजे जर समजा सर आयोगाने जर इथं विचारलं की चाफेकर बंधूंनी खालीपैकी कोणती संस्था स्थापन केली, मग सर इथं तर आता तीन आहेत चाफेकर बंधू, बरोबर आहे? मग हे दोघंच आहेत इथं? येस, या दोघांच्या ऐवजी जरी चाफेकर बंधू नाव विचारलं तरी देखील ते उत्तर काही आपल्याकडे बरोबर येणार आहे. बघा, क्लिअर आहे? हा, सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द हिंदू लिजन कुणी स्थापन केली? चाफेकर बंधूंनी. चाफेकर बंधूंपैकी कुणी स्थापन केली? दामोदर चाफेकर व बाळकृष्ण चाफेकरांनी केलेलं आहे. हा, कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी, लक्षात द्या, आता कोणाचं येतं? भिल्लांचं आहे. बघा, कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट कॅनडीचा पराभव केला? हा, भीमा नाईकाच्या नेतृत्वाखाली. बघा, हा, वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं? एडन. लक्षात यायचं, आता एमेन किंवा एडन, एमेन हा जो देश आहे त्याची राजधानी एडन आहे. मग विषय असा आहे की एमेन एडन हा पूर्वी आपल्या बॉम्बे प्रांताचा भाग होता, आणि बॉम्बे प्रांताचा भाग होता म्हणजे तो कुठला भाग होता? तर तो उत्तर भाग होता. कुठला होता? उत्तर भाग होता. बघा, क्लिअर आहे का? हा, वासुदेव बळवंत फडके, हा, श्रीधर परांजपे हे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत होते? वर्धा आणि नागपूर. मॅच द पेअरला प्रश्न येतो, लक्षात घ्यायचं. कोण? श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे. कळतंय का? मॅच द पेअरला. आता हे जे काही नेतृत्व आहेत, श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, हे होमरूल चळवळीचे आहेत. बघा, लक्षात घ्यायचं, कुठल्या आहेत? होमरूल चळवळ. आणि होमरूल चळवळ जी लोकमान्य टिळकांची होती, ही क्रांतिकारी स्वरूपाची होती. बरं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्ही लोकमान्य टिळकांची असणारी होमरूल चळवळ ही क्रांतिकारी स्वरूपाची आहे, जहालवादी आहे, ॲज कम्पेअर टू जी ॲने बेझंट यांची होमरूल चळवळ आहे, ही मवाळवादी आहे. हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कळतंय का? हा, डॉक्टर सिद्धनाथ काणे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत होते? यवतमाळ. मग आयोग तुम्हाला एखादा विचारतो. बघा, जर का तुमचा पीवायक्यूचा अभ्यास झालेला असेल तर तुम्हाला ते कळेल. एका बाजूला व्यक्ती दिले जातील आणि दुसऱ्या बाजूला नेतृत्व दिलं जाईल. मग एका बाजूला दिलं जाईल श्रीधर परांजपे, डॉक्टर सिद्धनाथ काणे, एकाखाली एक नावं दिली जातील, आणि पुढं वर्धा, नागपूर, यवतमाळ. मॅच द पेअर, प्रश्न तयार. क्लिअर? हा, दादासाहेब खापर्डे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत होते? दादासाहेब खापर्डे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व करत होते? सांगा बरं, कुठल्या? अमरावती. लक्षात यायचं, कुठल्या? अमरावती. दादासाहेब खापर्डे अमरावती. हैदराबाद या क्रांतिकारी शाखेचं नेतृत्व कोण करत होते? नरहरपंत घारापुरे. लक्षात यायचं. बघा, मी काय काय सांगितलं तुम्हाला, दादासाहेब खापर्डे, हा, त्याच्यानंतर नरहरिपंत घारपुरे, त्याच्यानंतर पुन्हा इथं मी तुम्हाला कोण सांगितलं? डॉक्टर सिद्धनाथ काणे, त्याच्यानंतर श्रीधर परांजपे. ह्या ज्या काही सगळ्या व्यक्ती दिसतात का तुम्हाला, ह्या सगळ्या जहालवाद्यांनी होमरूलच्या सक्रिय कार्यकर्ते आहेत, आणि हे सगळे लोकमान्य टिळकांचे जवळचे निकटवर्ती आहेत, किंवा ज्यांना आपण काय म्हणूया, जवळचे सहकारी आहेत. बघा, हा, समजून घेणं गरजेचं आहे. दादासाहेब खापर्डे कोणत्या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व? शाखा. कुठं? अमरावती. येतो विषय लक्षात? हा, हैदराबाद या क्रांतिकारी शाखेचे नेतृत्व कोण करत होते? नरहरपंत घारपुरे. मॅच द पेअरला प्रश्न आयोगानं बऱ्याचदा विचारलेला आहे. हा, कृष्णाजी खाडीलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्यांचा नकाशा तयार करून देणारी यांत्रिक अभियंता कोण? इंजिनियर. हा,
बरोबर आहे का? कोण आहे मग ते? भालचंद्र केतकर. कोण आहेत? भालचंद्र केतकर. आपल्या शिक्षणाचा काय त्यांना काही परिणाम झाला पाहिजे ना, झाला पाहिजे का नाही, हा लक्षात घ्या. 1899 पैसा फंड सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ती केली होती अंताजी दामोदर काळे यांनी. हा पैसा फंड. मदनलाल बागडे यांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती बघा? हिंदुस्थान रेड आर्मी. आता लक्षात घ्यायचं, हे जे काही मदनलाल बागडे आहेत, मदनलाल बागडे यांनी हिंदुस्थान रेड आर्मी, ज्याला आपण काय म्हणू शकतो, हिंदुस्थान लाल सेना असं देखील म्हणतो बघा आपण, याला जनरल आवारी या नावाने देखील ओळखलं जातं बघा. कुठल्या? जनरल आवारी. जनरल आवारी यांची असणारी हिंदुस्थान रेड आर्मी. हा जनरल आवारी म्हणजे कोण आहेत? मदनलाल बागडे. हा लक्षात घ्यायचं, विदर्भामध्ये नागपूर. पुढे बघूया. रँड हत्या प्रकरणामध्ये चाफेकर बंधू व्यतिरिक्त आणखी कोणाला फाशी शिक्षा झाली होती? तर ती झाली होती बघा महादेव रानडेंना. आणि जे काही साठे होते, साठेंना सश्रम कारावास झाला. 22 जून 1897 रँडच्या हत्येमध्ये चाफेकर बंधूंना, तिन्ही बंधूंना फाशी झाली. त्या चाफेकर बंधू व्यतिरिक्त कोणाला फाशी झाली? तर ती महादेव रानडे, न्यायमूर्ती महादेव रानडे नव्हे बरं, लक्षात घ्या. हा ते वेगळे आहेत. जॅक्सन खून खटल्यामध्ये कोणाला फाशी शिक्षा देण्यात आली होती? तर ती कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे. जॅक्सन हा नाशिकचा जो काही कट खटला आहे तो. बेळगाव गुप्त संघटनेचे नेतृत्व कोणी केलं होतं? गंगाधर देशपांडे. बघा मगाशी आपण श्रीहरिना नरहरपुंत वगैरे जे काही बघितले होते त्याच्यामध्ये सेफ आहेत बघा, गंगाधर देशपांडे. बेळगावचं नेतृत्व केलंय त्यांनी. हा हा 1942 चले जाव आंदोलनामध्ये सर्वाधिक काळ टिकणारं प्रतिसरकार कोणतं? तर ते कोणतं आहे? सातारा सरकार आहे बघा. कुठलं आहे? सातारा. जवळपास 2 वर्ष ते टिकलेलं होतं. सातारा म्हणजे या भारतामध्ये असणारं जे काही प्रतिसरकार आहे, सर्वाधिक प्रतिसरकार कोणाचं टिकलं असेल तर ते म्हणजे सातारा प्रतिसरकार. येस. मग त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण होते, वसंतदादा पाटील होते, जी डी बापू लाड होते, अरुण पाटील होते, स्वतः त्याच्यामध्ये राजूताई कदम होत्या, लीलाताई पाटील होत्या, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील होते. म्हणजे आयोगाने पाठीमागे प्रश्न विचारला होता बघा की साताऱ्याच्या प्रतिसरकारमध्ये खालीपैकी कोणत्या व्यक्तींचा समावेश होता. आत्ता मी जी तुम्हाला नावं सांगितली ना त्या सर्व नावांचा त्याच्यामध्ये काय आहे? समावेश आहे बघा. हा उत्तर प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी प्रतिसरकार अस्तित्वात होते? बालिया आणि आझमगड. लावा मॅच द पेअर. एका बाजूला दिलं जाईल उत्तर प्रदेश, एका बाजूला दिलं महाराष्ट्र. आणि आता ही राज्य झाली ना, महाराष्ट्र हे काय झालं? महाराष्ट्र हे राज्य झालं. पण महाराष्ट्रामध्ये कुठं होतं? सातारा. उत्तर प्रदेश हे राज्य झालं. उत्तर प्रदेशमध्ये कुठं? बालिया आणि आझमगड. क्लिअर आहे? हा उत्तर प्रदेशमध्ये बालिया आणि आझमगड. जातीय सरकार या नावानं कोणतं प्रतिसरकार ओळखलं जातं? लक्षात घ्यायचं, जातीय सरकार या नावाने कोणतं प्रतिसरकार ओळखलं जातं? तर ते आहे बंगालमधील तामलुक. काय आहे ते? बंगालमधील जे काही तामलुक आहे, हे तामलुक प्रतिसरकार हे जातीय सरकार या नावानं ओळखलं जातं. आता लक्षात घ्यायचं, हे एकमेव असं आपल्याकडे प्रतिसरकार आहे की ज्याला महात्मा गांधींनी भेट दिली होती. काय केली होती महात्मा गांधींनी? त्याला भेट दिली होती. बघा येतो का विषय लक्षात? हा बिहारमधील कोणत्या ठिकाणी प्रतिसरकार अस्तित्वात होते? भागलपूर आणि पूर्णिया. आता लक्षात यायचं काय प्रश्न विचारतो. बरं आता हे मला सांगा, हे राज्य कुठलं आहे? याचं बिहार. बरोबर. इथं सरकार कुठलं आहे? आता हे बंगालमधील आहे. कुठलं आहे? बंगालमध्ये. बघा मी काय सांगतोय, पहिलं कुठलं बघितलं आपण? सातारा बघितलं. सातारा कुठं आलं? महाराष्ट्र. MH महाराष्ट्र. नंतर बालिया आझमगड. कुठं आलं? उत्तर प्रदेश. UP बंगालमधलं तामलुक. मग कुठं आलं इथं? बेंगॉल आलं. येस. दुसरं कुठं आलं? बिहार. बिहारमध्ये कोण आहे? भागलपूर आणि पूर्णिया. बिहार. हा बघा आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी प्रतिसरकार अस्तित्वात होते? भीमावरम. आंध्र प्रदेश. कुठलं राज्य आलं आता इथं? आंध्र प्रदेश आलं का? आता आयोग काय करेल? खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रतिसरकार अस्तित्वात होतं? तुम्हाला हे भागलपूर, पूर्णिया, बंगाल तामलुक, सातारा, भाग आझमगड, बालिया असलं विचारणार नाही आयोग. आयोग काय विचारेल? कोणत्या राज्यांमध्ये होतं? मग कुठली राज्य? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश. विषय क्लिअर असं विचारतं. वन लाईनरमधून हे असे प्रश्न तयार होतात. नंतर येतो का विषय लक्षात? हा
बघा, आंध्र प्रदेशमध्ये कोणत्या ठिकाणी? भीमावरम. महाराष्ट्रामध्ये सातारा. बंगालमध्ये तामलुक. बिहारमध्ये भागलपूर आणि पूर्णिया. उत्तर प्रदेशमध्ये आझमगड आणि बालिया. बालिया पूर्णिया दिसायला एकसारखे, म्हणजे सेम त्यांचा उच्चार आहे. बघा, नागनाथांना नायकवडी यांनी कोणत्या दलाची स्थापना केली? येस, आझाद दल. मॅच तो पेरला येतो बघा, महाराष्ट्रातील असणाऱ्या क्रांतिकारी संघटना. मग नागनाथांना नायकवडी, सांगली जिल्हा. कुठला जिल्हा? सांगली जिल्हा. येतो विषय लक्षात. हा, जी डी बापू लाड यांनी कोणती सेना निर्माण केली? तुफान सेना. लावा जोड्या, काय करा, जोड्या लावा. तुफान सेना कोणी स्थापन केली? बघा, हिंदुस्तान लाल सेना किंवा हिंदुस्तान रेड आर्मी वेगळे. काय आहे? हिंदुस्तान रेड आर्मी वेगळे आहे. हिंदुस्तान रेड आर्मी वेगळी. बघा मी काय सांगतो, हिंदुस्तान रेड आर्मी किंवा हिंदुस्तान लाल सेना, इथं तुफान सेना, इथं आझाद दल. मॅच द पेअर. अजून आपल्याला भाई कोतवालांची ती आझाद दास्ता बघायची आहे रायगडची. क्लिअर आहे का? मॅच द पेअरला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि हेच मॅच द पेअरचे प्रश्न तुम्ही कधी पी वाय क्यू बघितले असतील ना, तुम्हाला एक गोष्ट कळेल. बघा, स्टेटमेंटवर जे प्रश्न असतात अ ब क ड, याच्यातले काही प्रश्न किंवा याच्यातल्या काही प्रश्नांच्यातून मॅच द पेअरचे प्रश्न तयार होतात. जोड्या लावा, जोड्या लावा, जे काही प्रश्न आहेत मॅच द पेअरचे, याच्यातून वन लाईनर प्रश्न तयार होताना दिसतात. बघा, हे तुम्हाला कधी कळणार आहे मी जे सांगतोय ते? जर का तुम्ही पी वाय क्यूचं अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीनं केलं असेल ना, तर तुम्हाला ते कळेल. बघा, क्लिअर आहे? हा, जी डी बापू लाड. जी डी बापू लाड मग कार्यक्षेत्र यांचं कुठलं? सांगली जिल्हा. जी डी बापू लाड यांनी कोणती सेना निर्माण केली? तुफान सेना. लक्षात यायचं, तुफान सेना कुणाची, आझाद दल कुणाचं, हा लक्षात यायचं, हिंदुस्तान लाल सेना कोणाची, हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि हाच इतिहास आहे. उगाच तुम्ही डोक्याला ताण घेऊन बसता. बघा, ह्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, ह्याच्याकडे दुर्लक्ष, सगळ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष. आझाद दास्ता ही क्रांतिकारी व गुप्त संघटना कोणी स्थापन केली? भाई कोतवाल, रायगडमधली. हा लक्षात घ्या, कुठं आहे? रायगडमध्ये. आझाद दास्ता ही क्रांतिकारी व गुप्त संघटना कोणी स्थापन केली? भाई कोतवालांनी, रायगडमध्ये. मग तुम्हाला प्रश्न विचारणार, बघा लक्षात घ्या, तुफान सेना, आझाद दल, हिंदुस्तान लाल सेना आणि इथं आझाद दास्ता आहे. बघा लक्षात घ्यायचं, आझाद दल वेगळं, इथं बघा लक्षात घ्या काय सांगतोय मी तुम्हाला. इथं आझाद दल आहे, कुणीला स्थापन केलं ते? नागनाथांना नायकवडींनी. आणि इथं आझाद दास्ता आहे, आझाद दल आणि आझाद दास्ता. आझाद दास्ता कोकण, आझाद दल सांगली, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. येतो शा लक्षात, हे हे ह्याला अभ्यास म्हणतात. क्लिअर आहे? हा, भारतातील पहिली रेडिओ महिला कुणाला ओळखलं जातं? उषा मेहताला. कुणाला ओळखलं जातं? उषा मेहता यांना ओळखलं जातं. बघा, कारण त्यांनी 1942 चलेच्या आंदोलनामध्ये जे काही भूमिगत राहून रेडिओ चालवला, त्या रेडिओला आपण काय म्हणतो, किंवा ती रेडिओचं ज्याच्यावरून पहिल्यांदा आवाज कोणी दिला असेल, तर तो दिला उषा मेहतांनी. म्हणून उषा मेहतांना इंडियाज फर्स्ट रेडिओ वुमेन या नावानं ओळखलं जातं. आता लक्षात घ्यायचं, हा जो काही भारतातील पहिला रेडिओ आहे ना 1942 चलेच्या आंदोलनामधला, हा चालू झाला मुंबईमध्ये. कुठे झाला? मुंबईमध्ये. मग त्या मुंबईतून चालू होणाऱ्या भूमिगत आंदोलनामध्ये असणारा जो काही रेडिओ आहे, त्या रेडिओला बघा काय काय ओळखलं जातं. आझाद रेडिओ या नावानं देखील ओळखलं जातं, क्रांतिकारी रेडिओ या नावानं ओळखलं जातं आणि काँग्रेस रेडिओ या नावानं देखील ओळखलं जातं. म्हणजे एकूण एकच रेडिओ आहे, पण तो 3 वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. येतो शा लक्षात, क्रांतिकारी रेडिओ, आझाद रेडिओ आणि काँग्रेस रेडिओ, म्हणजे काय आहेत एकूण 3 रेडिओ. रेडिओ एकच आहे, पण नावं मात्र काय, त्यांची 3 नावं आहेत. बघा, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. हा, कोणत्या दिवशी आझाद रेडिओचे पहिले प्रसारण झाले? 14 ऑगस्ट 1942. काय आहे? 14 ऑगस्ट 1942. मग भूमिगत आंदोलन, लक्षात यायचं, भूमिगत आंदोलन हा एक क्रांतिकारकांचाच भाग आहे, बरं लक्षात घ्या. पण प्रत्येक भूमिगत हे क्रांतिकारक असतीलच असं नाही. बघा मी काय सांगतोय, भूमिगत हे क्रांतिकारकाचाच एक भाग आहे, पण प्रत्येक भूमिगत चळवळ किंवा प्रत्येक भूमिगत असणारी व्यक्ती ही क्रांतिकारक असेलच असं नाही. हे असे स्टेटमेंट तुम्ही पण तयार करायला पाहिजेत. कधी तयार होणार आहेत? ज्यावेळेस माझा अभ्यास परिपूर्ण होईल त्यावेळेस. हां, हा, आझाद रेडिओला रेडिओ ट्रान्समिशन जे आहे, बघा लक्षात घ्यायचं, कोणतंही सॅटेलाईट असेल किंवा काय असेल, तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर ते म्हणजे ट्रान्समिशन. हे ट्रान्समिशन कुणी दिलं होतं आझाद रेडिओला? तर ते दिलं होतं नानक मोटवाणीने दिलं होतं. नानक मोटवाणींची कंपनी होती, त्यांनी ते दिलं होतं. आझाद रेडिओ प्रकरणामध्ये माफीचा साक्षीदार कोण झाले? बघा, नरिमन पेंटर आणि रवींद्र मेहता यांनी सांगितलं की बाबा हा ठीक आहे, नाही नानक मोटवाणी त्याच्यामध्ये होते, उषा मेहता त्याच्यामध्ये होते, अच्युतराव पटवन त्याच्यामध्ये होते, जव्हेरी त्याच्यामध्ये होते, जव्हेरी बंधू त्याच्यामध्ये होते, हे सगळे होते, आमचा याच्यामध्ये काही समावेश नाही आहे, आम्हाला चल म्हणले, आम्ही गेलो. मग मी काय सांगितलं? मी साक्ष दिली. म्हणजे मी काय झालो या ठिकाणी? माफीचा साक्षीदार झालो. काय झालो? माफीचा साक्षीदार झालो. हां, लक्षात घ्या, अर्थ आहे बघा. आणि काय होतं माहिती आहे का, जर तुम्हाला वन लाईनर वाटत असेल ना, तर यावेळी तुम्हाला विचारतं
की आझाद रेडिओ प्रकरणामध्ये माफी साक्षीदार कोण म्हणलं, सांगा नावं, सांगा नावं, मग कळतं का तुम्हाला? नाही नावं कळत मग तिथं, बरोबर आहे का? मग आता वाटलं असतं आपल्याला की आपण वन लायनर केलं असतं, बरं झालं असतं. वन लायनर हे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचत असताना प्रत्येक ओळीला तयार होतात, आणि ते होत असताना का, कधी, कुठे, कसा हे करणं गरजेचं आहे. जर नाही केलं तर मग अवघड होईल पुन्हा. करून करायचं तर चांगलं करायचं, पुन्हा नाही म्हणायचं आता कसं करायचं. वेळ गेल्यावर त्या गोष्टीची चिंता काळजी करून काही होतं नसतं, म्हणून जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत हे करून घेणे. करून करायचं तर चांगलं करायचं, पुन्हा नाही म्हणायचं आत्ता कसं करायचं. हां, वेळ गेल्यावर विचार करून काय करणार बाळा. आझाद रेडिओ प्रकरणामध्ये कोणाला शिक्षा झाली बघूया. आता कोणाला शिक्षा झाली देशामध्ये? बाबूभाई ठक्कर, चंद्रकांत झवेरी व उषा मेहता यांना काय झाली? शिक्षा झाली. कारण नरिमन पेंटरने वगैरे काय दिली? साक्ष दिली ना, बरोबर आहे का? त्यांनी साक्ष दिली. काय साक्ष दिली? हा वा, ह्याच व्यक्ती होत्या. मग त्याच्या आधारावरती बाबूभाई ठक्कर, चंद्रकांत झवेरी व उषा मेहता यांना काय झाल्या? शिक्षा झाली आहेत बघा आपल्याला. हां हां, भूमिका चळवळीमध्ये लक्षात आहे, भूमिका नाही आहे, हे भूमिगत आहे. हे काय आहे? थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालं आहे आमच्या असिस्टंटने केलं आहे ते. भूमिगत चळवळ, भूमिगत चळवळीमध्ये सुचिता कृपलानी कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जात होत्या? तर त्या दादी व बहिणजी. हे तुझ्या लक्षात, सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा चौथा पार्ट आहे बघा आपला तो. आय थिंक तिसरा पार्ट आहे. काय आहे? तिसरा पार्ट आहे. तिसरा की चौथ्या पार्टमध्ये आहे ते की क्रांतिकारक कोणकोणत्या नावाने ओळखले जात होते, टोपण नावाने, बरोबर आहे का? कारण काय आहे की लोकांच्या मध्ये, चार चौघांच्या मध्ये आपण बोलत असताना कोडवर्ड यूज केला पाहिजे. जर आपण एकमेकांची नावं घेऊन बोललो तर ते आपल्याला काय कळणार आहे? सरळ सरळ नावं त्या ठिकाणी कळणार आहेत बघा. येतो का विषय लक्षात? हा, ओडिशाच्या कोणत्या भागामध्ये प्रतिसरकार अस्तित्वात होते? बालासोर. आता बघा, नवीन शब्द आला देशामध्ये, ओडिशा शब्द पण आला बघा. ओडिशा भारतातील कोणत्या राज्यांमध्ये, भारतातील कोणत्या राज्यांमध्ये प्रतिसरकार अस्तित्वात होतं? कुठं मग सांगा मला. एक, महाराष्ट्र, यूपी, बिहार, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश. ही नावं आत्ता आपण आत्तापर्यंत आपण बघितली, बरोबर. मग आता देशामध्ये अजून एक नाव ॲड करायचं, ओरिसा. मग ओरिसामध्ये कुठं होतं? बालासोर. किती राज्यांच्या मध्ये बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 6 राज्यांमध्ये. आणि त्यांची नावं एका बाजूला राज्य देतील, आणि त्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी ते होतं, मॅच होतं, पेरला प्रश्न तयार झाला. आयोगाला काही प्रश्न तयार करायला जास्त वेळ लागत नाही, फक्त तुमचं हे पाठ नसल्यामुळं, तुम्ही याला हलक्यात घेतल्यामुळं तुमचा मार्क निघून जातो. येतो का विषय लक्षात? हा, आणि मग पुन्हा तुम्ही काय करता, पुन्हा तुम्ही काय करता, ते इकडं घेता. कुठं? हां, पेपर होतो तुमचा, पेपर झाला की तुम्ही रूमवरती येता. मग रूमवरती आल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला कळतं, अरे यार हे काय झालं, हे काय झालं, क्या हुआ हे प्रभू. हां, बघा लक्षात घ्या. नंदुरबारमध्ये तिरंगी झेंडा प्रकरणामध्ये कोणाला होता तुम्ही प्राप्त झालं? येतो अशा लक्षात. आपण शिरीष कुमार नाव बघितलं, बघा मग त्याच्यामध्ये नंदुरबारमध्ये तिरंगी झेंडा प्रकरणामध्ये कोणाला हौतात्म्य प्राप्त झालं किंवा कोण शहीद झाले त्याच्यामध्ये? एक म्हणजे शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम. हे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत, या शाळकरी विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काय झालेले आहेत? हौतात्म्य प्राप्त झालेलं आहे. 1942 आंदोलनात प्रमुख केंद्र कुठलं होतं? मुंबई. मग मला सांगायचं, आता हे 1942 चलेजाव आंदोलनाचं प्रमुख केंद्र मुंबई होतं, तर विनायक दामोदर सावरकरांच्या 1904 जे काही अभिनव भारत झालं, त्या अभिनव भारतचं मुख्यालय कुठं होतं? कुठं होतं अभिनव भारतचं मुख्यालय? तर ते होतं पुणे. पुणे काय होतं, पुणे कुणाचं हेडक्वार्टर होतं आणि मुंबई कुणाचं हेडक्वार्टर होतं, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे बघा. हां हां, 1901 कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती साठी प्रसिद्ध होती. लक्षात यायचं 1901. येतो का विषय लक्षात? हा, बघा, 1901 कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती कशासाठी प्रसिद्ध होती? शारीरिक शिक्षण देणं. शारीरिक शिक्षण देणं म्हणजे काय हो? शारीरिक शिक्षण देणं याचा अर्थ असा की तुम्हाला जे शिक्षण द्यायचं आहे ते शरीरावरती द्यायचं आहे. मग त्या शारीरिक शिक्षणामध्ये लाठी चालवणं असेल, तलवारबाजी असेल, किंवा जे काही विविध मर्दानी खेळ असतील, ह्या सगळ्यांच्या मध्ये, म्हणजे या सगळ्या मर्दानी खेळातून काय होणार आहे? दांडपट्टा चालवणं, तालमीमध्ये जाणं, यातून काय होणार आहे? यातून तुमचं शरीर तंदुरुस्त होणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही भिडायला समोरच्याला काय होणार आहे? तयार होणार आहे. म्हणजेच अनुशीलन समिती ही काय आहे? एक क्रांतिकारी संघटना आहे. काय आहे? क्रांतिकारी संघटना आहे बघा. येतो का विषय लक्षात? हा, ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? किचकवध. हा, लक्षात यायचं कोणा काय आहे? किचकवध. बघायचं आपल्याला पुढे जाऊन किचकवध.
ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली? तर ती मिळाली किचकवत. किचकवत कुणाचं आहे? कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर. लक्षात यायचं, कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर. खाडिलकर. मग आता समजा इथं लगेच बघा दुसरा प्रश्न तयार होणार आहे. कसा प्रश्न तयार होणार आहे की कृष्णाजी प्रभाजी खाडिलकरांच्या, आता कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर हे नाटककार आहेत, यांनी खूप नाटकं लिहिली. मग कृष्णाजी प्रभाजी खाडिलकरांच्या कोणत्या नाटकाचा भारतीय क्रांतिकारकांच्यावरती परिणाम झाला व त्यांना त्यातून प्रेरणा मिळाली? कुठलं? किचकवत. किचकवत नाटकाचे लेखक कोण? कृष्णाजी प्रभाजी खाडिलकर. हे तुझ्या लक्षात. म्हणजे एक दोन प्रश्न काय होतात, जे जसे तसे प्रश्न तयार होतात बघा. हा, यांनी डॉट 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 किंग्सफोर्डच्या हत्येचा प्रयत्न केला, खुदिराम बोस आणि प्रफुल्लचंद्र चाकी. येतं गोष्ट लक्षात. या दोघांनी प्रयत्न केला, पण काय झाला? तो प्रयत्न फसला आणि त्या ठिकाणी दोन ब्रिटिश महिला मारल्या गेल्या. हा, महाराष्ट्राचा रॉबिन हुड म्हणून कोणाला ओळखलं जातं? वासुदेव बळवंत फडके. महाराष्ट्राचा रॉबिन हुड, लक्षात घ्यायचं. हा, महाराष्ट्राचा रॉबिन हुड म्हणून ओळखलं जातं. कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना. येस, फडके यांचे वकीलपत्र उच्च व जिल्हा न्यायालयात कोणी घेतले? महादेव चिमाजे आपटे व सार्वजनिक काका. दोन नावं दिसत आहेत, दोन नावं दिसत आहेत. दोन नावं कशी दिसत आहेत बघायचं. प्रश्न वाक्य समजून घ्या. फडके यांचे वकीलपत्र उच्च व जिल्हा न्यायालयामध्ये, दोन न्यायालय आहेत. किती न्यायालय? दोन. एक म्हणजे उच्च न्यायालय आणि दुसरं म्हणजे जिल्हा न्यायालय. कळलं का? हा, या असे पण प्रश्न विचारतात. मग तुम्हाला असं वाटतं की एकच प्रश्न आहे, दोन नावं कशी काय? ती नावं तशी नाही आहेत, प्रश्न त्याला व्यवस्थित वाचावा लागतो. हा, फडके यांचे वकीलपत्र उच्च आणि जिल्हा न्यायालयामध्ये कोणी घेतलं? उच्च न्यायालयामध्ये घेतलं महादेव चिमाजी अप्पांनी घेतलं, आणि सार्वजनिक काकांनी कुठे घेतलं? जिल्हा न्यायालयामध्ये घेतलं. मग सार्वजनिक काका म्हणजे वासुदेव गणेश जोशी. येतो कशा लक्षात? हा, मग या सार्वजनिक काका, मग सार्वजनिक काकांनी, मग भारतामध्ये सर्वप्रथम जो काही आपण ज्याला स्वदेशीचा पुरस्कार म्हणतो, हा स्वदेशीचा पुरस्कार सगळ्यात पहिल्यांदा कोणी घेतला? हा, स्वदेशीचा पुरस्कार पहिल्यांदा कोणी केला? 1872 ला कोणी केला? तर तो केला सार्वजनिक काकांनी, म्हणजेच गणेश वासुदेव जोशींनी. क्लिअर आहे? हा. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ऐक्यवर्धिनी सभा स्थापन झाली 1873 ला. मग 1873 ला वासुदेव बळवंत फडकेंनी जी काही स्वदेशी वस्तू आहेत त्या स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी त्यांनी शपथ वगैरे घेतली बघा. हा, हा बघा, वासुदेव फडके यांचा दत्त महात्म्य हा ग्रंथ किती ओव्यांचा आहे? 60,000. बघा, तुम्हाला हे हसू येईल तुम्हाला हे प्रश्न बघितल्यानंतर. पण जर का तुम्ही बरेच प्रश्न आयोगाचे बघितले तर वाक्यामध्ये फिरलेलं बघा, ते आकड्यामध्ये फिरलेलं बघा. 13 डिसेंबर जागी 12 डिसेंबर केलं, तुमचं विधान चुकलं. 6,000 जागी 7,000 केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही आविर्भावामध्ये फुल ॲटिट्यूडमध्ये गेला, मी पासच होणार आहे, आणि आला प्रश्न वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्मे नावाचा 6,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. मग तुम्ही ते 6,000 आहे की 7,000 आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून येतं नाही. येतो का विषय लक्षात? हा बघा, लक्षात घ्या, किती ओव्यास आहे? 7,000. हा, जर्मनीतील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी इंडियन इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेसच्या सेशनमध्ये भारताला पहिला राष्ट्रध्वज कोणी फडकवला? मादाम कामा. मग मादाम कामांना काय म्हणतात? भारतीय क्रांतिकारकांची माता या नावाने त्याला ओळखलं जातं. 1907 ला जे काही स्टुटगार्ड जर्मनीमध्ये जी काही आंतरराष्ट्रीय साम्यवादाची परिषद भरली होती, त्या परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर ते मादाम कामांनी केलं होतं. बघा, क्लिअर आहे. आणि त्या ठिकाणी भारताचा पहिला झेंडा फडकवला होता. मग तो पहिला झेंडा बघा कसा फडकवला होता, की ज्याच्यावरती काय होतं? तारे होते आणि कमळाची फुलं होती. काय होते? तारे होते आणि कमळाची फुलं होती. बघा, हा, राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला डांबर पासून खेटरांची माळ कोणी घातली होती? तर दामोदर चाफेकरांनी. आता ही जी घटना घडली, ही घटना घडलेली आहे मुंबईमध्ये. कुठं घडली ही घटना? मुंबईमध्ये घडलेली आहे. बघा, हा, आर्य धर्म प्रतिबंधक निवारक मंडळी कोणी स्थापन केली? दामोदर चाफेकरांनी केले. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्यापैकी आपण त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आयोग काय करतं? असं काहीतरी प्रश्न विचारतो बघा की आर्य धर्म प्रतिबंधक निवारक. मग आर्य धर्म प्रतिबंधक निवारक मंडळी म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये येतं 10 एप्रिल 1875 ला स्थापन झालेला आर्य समाज. मग तुम्हाला वाटलं की आर्य समाजाने स्थापना केली असेल, तुमचा तो कदाचित गोड अल्ट्रा प्रो मॅक्स तुमचा तो काय असतो? गैरसमज असतो. बघा, क्लिअर आहे. मग आर्य प्रतिबंध निवारक मंडळ कोणी स्थापन केला होता? दामोदर चाफेकरांनी स्थापन केला होता. बघा, येतो का विषय लक्षात? हा. त्याच्यानंतर इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध नसून ते पुतना मावशीचे दूध आहे असं कोण म्हणत होते? तर ते म्हणत होते दामोदर चाफेकर. कोण म्हणत होते? दामोदर चाफेकर म्हणत होते. बघा, लक्षात घ्यायचं. आपण काय म्हणतो? एज्युकेशन इज ए मिल्क ऑफ टायग्रेस, हे वाघिणीचं दूध आहे. पण पूर्वी आपल्याकडे असं म्हटलं जायचं की इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध आहे असं म्हटलं जायचं. पण
इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध नसून ते पुतना मावशीचं दूध आहे असं कोण म्हणत होते? तर ते दामोदर चाफेकर म्हणत होते. बघा म्हणजे ब्रिटिशांचा ब्रिटिशांना त्यांचा विरोध होता. हा हा बघा मग इथं अरविंद घोषचा अलीपूर बॉम्ब केस मधून बचाव कोणी केला? तर चित्तरंजन दास, सी आर दास. येतो विषय लक्षात? कोणाचा? अरविंद घोष. यस. कशा संदर्भात आहे ते? अलीपूर कटकटल्या संदर्भात आहेत. यस. मी नास्तिक का आहे हे कोणी लिहिलं? भगतसिंगाने लिहिलंय. बघा हा कोण लिहिलं? भगतसिंगाने लिहिलंय. भगतसिंग. येतो विषय लक्षात? हा. कोणत्या क्रांतिकारकांचा तुरुंगामध्ये 64 दिवसाच्या उपवासामुळे मृत्यू झाला? कोणाचा? जतीन दासांचा झाला. कोणाचा झाला? जतीन दासांचा मृत्यू झाला. बघा येतो विषय लक्षात? किती? 64 दिवसाचं उपोषण आहे, आमरण उपोषण, 64 दिवस. हा. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 कोणती संघटना स्थापन केली? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, इट मीन्स HSRA, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, HSRA. कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक वा समाजवादी होता? भगतसिंग. बघा लक्षात घ्यायचं, विचाराने नास्तिक आहे पण तो काय आहे? समाजवाद आहे. समाजवाद म्हणजे काय असतो? सोशलिस्ट म्हणजे ज्यामध्ये सरकारचा विचार न करता समाजाचा म्हणजे लोकांच्या हिताचा विचार केला जातो, कल्याणाचा, लोकांच्या कल्याणाचा विचार केला जातो. म्हणून भारत जे आहे हे काय आहे? कल्याणकारी राज्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी कल्याण, लोक कल्याणकारी राज्य आहे. म्हणजे भारतामध्ये, आता भारताचा समाजवाद हा गांधीवाद समाजवाद आहे, क्लिअर आहे? हा. भारतात लोकांच्या कल्याणाचा काय केला जातो? विचार केला जातो. बघा येतो का विषय लक्षात? हा. नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याची हत्या होण्यापूर्वी कोणतं नाटक पाण्यामध्ये तो दंग झाला होता? शारदा. हा. विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटक बघायला गेला होता, बरोबर आहे का? लक्षात घ्यायचं. कोण? जॅक्सन. आणि मग जॅक्सनचा बरोबर त्या ठिकाणी काय झालेला आहे? खून झालेला आहे. बघा. रेल्वे दरोड्यामध्ये कोणाला फाशी शिक्षा झाली? काकोरी कट, रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्र लहरी रोशन सिंग. येतो लक्षात? रामप्रसाद बिस्मिल आणि त्याच्यानंतर राजेंद्र लहरी आणि रोशन सिंग, रेल्वे दरोडा, काकोरी कट खटला. मग काय होतं? काकोरी कट खटला, काकोरी कट खटला, ब्रिटिशांची जी काही असणारी संपत्ती आहे त्यातून रेल्वे चालली होती, ती रेल्वे उलथून टाकली, दरोडा पडला रेल्वेवरती, संपत्ती लुटली. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचं आहे? सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. बघा ही आत्मकथा आहे, हा, ऑटोबायोग्राफी आहे त्यांची. बंदी जीवन हे कोणाचं आहे? सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. हा हा. कोणाच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे नाव हे सामाजिक विचारांच्या प्रभावामुळे बदललं गेलं? चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझादांनी सांगितलं की आपली जी काही हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आहे ही तशी न राहता लोकांच्या कल्याणासाठी ती काम करणारी असावी, त्याच्यामध्ये समाजाच्या हिताचा विचार असावा, म्हणून आपण तिचं नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असं करूया. म्हणजे कोणाच्या पुढाकाराने सोशलिस्ट हा शब्द ऍड करण्यात आला? तर तो म्हणजे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली. बघा येतो का विषय लक्षात? हा. साम्यवाद परिषदेमध्ये मॅडम मादाम कामा यांनी कोणता ध्वज फडकवला? कोणता ध्वज फडकवला? एका कापडावरती असणारे तारे व कमळ असलेला तिरंगा. हा. काही ठिकाणी बघा असं आहे की 8 तारे आहेत, आकडा पण दिलाय काही ठिकाणी, 8 तारे असणारे आणि कमळाचं फुल असणारे काय आहे? तिरंगा झेंडा त्यांनी फडकवलेला आहे. येतो का विषय लक्षात? हा. कॅथरीन मेरी हेलमन. कोण आहेत? कॅथरीन मेरी हेलमन. म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते सरलाबेन यांना ओळखलं जातं. काय? सरलाबेन. सरलाबेन म्हणजे लक्षात घ्या, महात्मा गांधीजींच्या ज्या काही अनुयायी होत्या त्या म्हणजे ज्याला आपण मीराबेन या नावानं ओळखतो. बघा हा. क्रांतिकारकांच्या कोणत्या खटल्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता? तर तो होता चितगाव कट. कोणाचा होता? चितगाव कट. ज्या ठिकाणी चितगावमध्ये असणारे जे काही सशस्त्र क्रांतिकारी चळवळ जे काही घडलेले आहे त्याच्यामध्ये त्यांचं काय आहे ते योगदान आहे. बघा. बंगालचा गव्हर्नर जनरल जॉन अँडरसन याला मारण्याचा कोणी प्रयत्न केला? तर ते उज्ज्वला मुजुमदार यांनी केला. बघा कोणी केलाय? उज्ज्वला मुजुमदार. कोणाला हो? बंगालचा गव्हर्नर. कोण? जनरल. बंगालचा गव्हर्नर जनरल कोण आहे? जॉन अँडरसन. जॉन अँडरसनला मारण्याचा कोणी प्रयत्न केला? तर तो उज्ज्वला मुजुमदार यांनी केला. बघा हा. चितगावमध्ये बघा लक्षात घ्यायचं, चितगावमध्ये आमादेर मेये, आता हा बंगाली शब्द आहे. चितगाव कुठं आलं? हे आलं बंगालमध्ये. मग बंगालमध्ये कुठली भाषा बोलली जाईल? तेलुगू बोलली जाईल का? नाही. कुठली बोलली जाईल? बंगाली भाषा बोलली जाईल. चितगावमध्ये आमादेर मेये, आमादेर मेये म्हणजे आमची स्वतःची कन्या, असा कोणाचा उल्लेख करता जातो? तर तो केला जातो कल्पना दत्तांचा. कोणाचा केला जातो?
कल्पना दत्त यांचा विचार केला जातो. बघा चितगाव गट खटल्यामध्ये त्यांची खूप मोठी काय आहे भूमिका आहे. बघा हा अमेरिका व कॅनडामध्ये भारतीयांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली होती. बघा अमेरिका आणि कॅनडामध्ये अमेरिका व कॅनडामध्ये भारतीयांनी कोणती क्रांतिकारी संघटना स्थापन केली, कुठली सांगा बरं, गदर. मग लक्षात यायचं ही गदर दोन्ही देशांमध्ये कार्यरत होती, बरं लक्षात घ्या. कुठं? अमेरिका सॅन फ्रान्सिस्को आणि कॅनडा या दोन्ही ठिकाणी ती क्रांतिकारी संघटना होती. कुठली? गदर. कुठली होती? गदर होती. बघा हा युगांतर हे क्रांतिकारी वृत्तपत्र कोणी चालू केलं? युगांतर हे क्रांतिकारी वृत्तपत्र कोणी चालू केलं होतं? वीरेंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त यांनी चालू केलं. बघा हा वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणाचं आहे? अरविंद घोष. लक्षात घ्यायचं न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचं आहे? ॲनी बेझंट. लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय व्यवस्थित बघा. वंदे मातरम हे कोणाचं आहे? अरविंद घोष. अरविंद घोष हे नेतृत्व कसलं आहे? हे अरविंद घोष हे जहाल नेतृत्व आहे. कसलं नेतृत्व आहे? जहाल नेतृत्व आहे. लक्षात घ्यायचं न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचं आहे? ॲनी बेझंटनी. ॲनी बेझंटनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्र का चालू केली होती? कारण त्यातून होमरूल चळवळीचा प्रसार करणं. लक्षात घ्यायचं ह्या दोन वृत्तपत्रातून होमरूल चळवळीचा प्रसार त्यांनी केलेला आहे. बरं मग मला सांगा सर ॲनी बेझंट17ला कधी केली त्यांनी? सप्टेंबर 1917ला. येतो का विषय लक्षात? सप्टेंबर 1917ला त्यांनी काय केली? चळवळ ती चालू केली. बघा कळतंय का? हा सॉरी सप्टेंबर 1916ला न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थमधून त्यांनी काय केला? होमरूलचा प्रचार आणि प्रसार केला. मग होमरूलचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून केला? केसरी आणि मराठा. इथेच कुठेतरी लिहून ठेवायचं ते. न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं आहे? बिपिनचंद्र पाल. लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय. काय आहे? न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणाचं आहे? बिपिनचंद्र पाल यांचं पण आहे. बघा हा हा आता हे जे न्यू इंडिया वृत्तपत्र आहे हे बिपिनचंद्र पाल यांचं पण आहे आणि न्यू इंडिया हे वृत्तपत्र जे ॲनी बेझंटचं पण आहे. पण जे ॲनी बेझंट यांचं जे न्यू इंडिया होतं ना हे दैनिक होतं, बरं. हे कसलं होतं? दैनिक होतं. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. हे न्यू इंडिया काय होतं? हे दैनिक होतं. दैनिक काय होतं? दैनिक होतं. हा हा एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. किंग्सफोर्ड हल्ला प्रकरणामध्ये खुदिरामांना फाशी झाली त्यावेळेस त्यांचं वय किती होतं? 15 वर्ष. किती वर्ष? 15व्या वर्षी फासावरती जाणं हा लक्षात घ्यायचं, महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय बघा, इतिहास हा एकमेव असा विषय आहे की ज्यातून तुम्हाला वारंवार प्रेरणा मिळू शकते, पण ते तुम्ही घेणं गरजेचं आहे. काय करणं? तुम्ही ते घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही नाही घेतलं तर ते पुन्हा काय होईल? अवघड होईल. बघा हा लालाजींवर हल्ला झाल्यानंतर हिंदी तरुण जिवंत आहेत की मेलेत, तरुण पिढीपैकी असा कोणी आहे का की जो माझ्या आव्हानाचा स्वीकार करेल, असं आव्हान कोणी केलं? वासंती देवींनी केलं. बघा कोणी केलं? वासंती देवींनी. लालाजींच्यावरती हल्ला झाला. लालाजींच्यावरती हल्ला झाल्यावर वासंती देवींनी सांगितलं की हिंदी तरुण कोणी जिवंत आहे का? हिंदी तरुण कोणी जिवंत आहे का की जो मी सांगितलेल्या आव्हानांचा स्वीकार करेल, मी सांगितलेल्या आव्हानांना तो स्वीकारेल आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दंड थोपाडून उभा राहील, असं आहे का कुणी मर्द हिंदी तरुणांच्या मध्ये? अरे आहेत का सगळे कुणी का? नाहीये कुणी असं? अरे लालाजींच्या वरती ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोरांना तुम्ही सोडताय, म्हणजे आपल्याला कुणीतरी प्रेरणा देणारं महत्वाचं होतं. काय होतं? प्रेरणा देणारं आपल्यासाठी कुणीतरी काय होतं? महत्वाचं होतं. क्लिअर आहे? हा मग हे कुणी केलंय? वासंतीबेनी सांगितलं की हिंदी तरुण जिवंत आहेत का मेलेत? हिंदी तरुण जिवंत आहेत की मेलेत? तरुण पिढीपैकी असा कोणी आहे का? हिंदी तरुण जिवंत आहेत का मेलेत? तरुण पिढीपैकी असा कोणी आहे का की जो माझं आव्हान स्वीकारेल आणि या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये दंड थोपाडून उभा राहील? आहे का असा कोणी? कुणी चॅलेंज केलं? वासंती देवींनी केलं. बघा चॅलेंज स्वीकारलं भगतसिंगांनी. हा नाद करायचा नाही. कुणी स्वीकारलं? भगतसिंगांनी चॅलेंज स्वीकारलं. बघा हा दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये पब्लिक सेफ्टी बिलाविरुद्ध कोणी बॉम्बस्फोट घडवून आणला? तर तो सरदार भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त. पण याच्यामध्ये कोणतीही हानी झालेली नाहीये. हा हा कोणत्या दिवशी दिल्लीच्या कायदेमंडळामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला? 8 एप्रिल 1929 ही तारीख ऑथेंटिक आहे. बघा ही असली तारीख काय करू शकतो आयोग तुम्हाला विचारू शकतो. असली तारीख आयोग तुम्हाला विचारू शकतो. बघा 8 एप्रिल 1929. येस सँडर्सची हत्या कोणी केली? राजगुरू आणि भगतसिंग यांनी सँडर्सची हत्या केली. बघा हा सँडर्स लालाजींच्यावरती हत्या, लालाजींच्यावरती हल्ला केला होता. हिंदी तरुणांच्या पैकी कोणी आहे का जिवंत का मेले कोणी? हा आहे का माझ्या कोणी आव्हानाचा स्वीकार करणारा या ब्रिटिशांच्या विरुद्ध दंड आपण उभा राहील? आणि या ब्रिटिशांनी ज्या अधिकाऱ्याने लालाजींच्यावर हत्या केली, लालाजींच्यावरती लाठीचार्ज केला, त्याचा बदला घेणारा आहे का कोणी?
त्यावेळेस एक व्यक्तिमत्व पुढं आलं होतं, शहीद ए आझम. कोण? भगतसिंग. हा, लक्षात घ्यायचं, हे शिकायचं क्रांतिकारकांच्याकडून. अरे आपण तरुण तडपदार सळसळत्या रक्ताचे आहेत, आपल्यात किती उर्मी पाहिजे, येते गोष्ट लक्षात. आणि त्यातल्यात आपण महाराष्ट्रात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या प्रत्येक कणाकणात संघर्ष आहे. हा, ते समजून घेणं गरजेचं आहे. बघा, कोणत्या दिवशी सांडर्स हत्या झाली? 17 फेब्रुवारी 1928 ला. भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना लाहोर येथे कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली? 23 मार्च 1931 ला. आणि अख्खा देश हळहळला की या त्रिमूर्तीला फासावरती जावं लागलं आणि हे शहीद झाले. वास्तविकता अशी आहे की 22 मार्चला फाशी द्यायची होती. कधी? 22 मार्चलाच. पण जर लोक आले असते, काय झाले असते, जर का लोक आले असते, मोठा जमाव आला असता, मग तुरुंग प्रशासनाला ते सांभाळणं कठीण झालं असतं, कदाचित यांची सुटका झाली असती. म्हणून आदल्याच दिवशी काय केला, फाशीचा कार्यक्रम त्यांनी केलेला. बघा, कोमागाटा मारू या जपानी जहाजाशी कोण भारतीय व्यक्ती संबंधित आहेत? तर ते आहेत बाबा गुरुदेव सिंग. हा. शहनवाज खान कोणत्या ब्रिगेडचे कमांडर होते? सुभाष ब्रिगेड. जे काय आपल्याकडे आझाद हिंद सेना होती, ते आझाद हिंद सेनेचे गांधी ब्रिगेड होतं, नेहरू ब्रिगेड होतं, सुभाष ब्रिगेड होतं, झाशीची राणी लक्ष्मी हे ब्रिगेड होतं. क्लिअर आहे? म्हणजे ह्या काय होत्या, वेगवेगळ्या त्याच्या हे होत्या, बघा, संघटना होत्या. महात्मा गांधींना 75 वर्ष पूर्ण झाली असताना ते कुठे बंदिस्त होते? आगा खान पॅलेस. कुठं आलं आगा खान पॅलेस? हे पुण्यामध्ये आलं. कुठं आलं? पुण्यामध्ये आगा खान पॅलेस. क्लिअर आहे का? हा, लक्षात घ्या. दामोदर बाळकृष्ण व .. हे तिघे चाफेकर बंधू म्हणून ओळखले जातात. लक्षात घ्या, चाफेकर बंधू म्हणून कोण कोण ओळखले जातात. बघा, एक दामोदर सगळ्यात मोठे, बाळकृष्ण त्यानंतर, आणि मग 3 नंबरला कोण? वासुदेव. येतो का विषय लक्षात? हा, 3 व्यक्ती आहेत. बघा मग, बघा मग आता मी काय सांगतो तुम्हाला, इथं काय काय अभ्यास करायचा आपल्याला. घोष बंधू म्हणजे कोण, चाफेकर बंधू म्हणजे कोण, तरखडकर बंधू म्हणजे कोण, अली बंधू म्हणजे कोण, हे जे आहेत हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हा, प्राणयज्ञ दल ही पक्षाची स्थापना कोणी केली? सेनापती बापटांनी. हा, लक्षात आहे. जे काही मुळशी पॅटर्न आहे का, मुळशी पॅटर्न, हा, त्याच्यामध्ये असणारं जे काही मुळशी धरण आहे का, त्या मुळशी धरणाच्या विरोधामध्ये किंवा त्या मुळशी धरणामध्ये जो काही सत्याग्रह झाला, त्या सत्याग्रहाच्या वेळी प्राणयज्ञ दल, म्हणजे आता लक्षात घ्यायचं, त्या ठिकाणी वासुदेव हे सेनापती बापटांनी दोन ठिकाणी, म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीने काय केलं, त्यांनी सत्याग्रह केलेला आहे. एक म्हणजे क्रांतिकारी मार्गाने आणि दुसरा म्हणजे अहिंसात्मक मार्गाने. क्लिअर आहे? हा, हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, प्राणयज्ञ दल ही पक्षाची संघटना कोणी स्थापन केली? सेनापती बापटांनी. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते सेनापती बापट. मग फॉरवर्ड ब्लॉकची जी काही स्थापना केली त्यांनी 1938 दोन ठिकाणी, दोन वेगवेगळे इयर्स आहेत, पण जे फायनल इयर आहे ते म्हणजे 1939 आहे. 1939 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना का बरं त्यांनी केली? गांधीजींचे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांच्या मध्ये फारकत निर्माण झाली आणि या फारकतीतूनच हे काय झाले, पुन्हा वेगळे झाले आहेत. बघा, येतो का विषय लक्षात? हा, थोडं पाणी घेतो. येतो विषय लक्षात? 1939 ला. तो आता इतिहास इथं सांगायची वेळ नाहीये. असा काही आता प्रश्न आला की मला खूप काही सांगावं असं वाटतं, पण ते थोडंसं टायमिंगचं बंधन आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते मॅरेथॉन सेशन वगैरे करून घ्या, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. आणि पॉसिबल झालं तर बॅच पण लावून घ्या, हां, ॲडमिशन घेऊन टाका. चला, कुछ पाने के लिए कुछ खोना पडेगा. कोणाला रशियन क्रांतिकारक हिंदुस्तानची जॉन ऑफ अर्क असे संबोधत होते? बघा लक्षात घ्यायचं मी काय सांगतो तुम्हाला आता. कोणाला, हां, कोणाला रशियन क्रांतिकारक जे आहेत, बरं, हे क्रांतिकारक काय फक्त भारतात नव्हते, बरं, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींच्यावरती अन्याय झालाय, ज्या ज्या राष्ट्रावरती अन्याय झालाय, त्या त्या राष्ट्रातील तुमच्या माझ्या तरुण तडपदार सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी काही ज्या चळवळी केल्या आहेत त्याला क्रांतिकारक चळवळ असं आपण म्हणतो. बघा, मग रशियन क्रांतिकारक कोणाला हिंदुस्तानची जॉन ऑफ अर्क असे म्हणत होते? म्हणजे हिंदुस्तानची जॉन ऑफ अर्क कोण आहे? तर ती म्हणजे मादाम कामा. काय आहे? जॉन ऑफ अर्क, क्रांतिकारकांची माता. लक्षात घ्या, म्हणजे क्रांतिकारकांच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, यांना क्रांतिकारकांची माता. क्रांतिकारक असतील किंवा काय असतील, भारतामध्ये जे पण काही सगळं घडलेलं आहे ना,
भारतामध्ये जे पण काही सगळं घडलेलं आहे हे सर्वच्या सर्व हे युरोपियनांचा प्रभाव आपल्यावरती पडलेला आहे, पाश्चिमात्यांचा आपल्यावरती प्रभाव पडलेला आहे, हे मग तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. जर 1905 जपानने रशियाला हरवलं नसतं, आपल्यापुढं आदर्श उभा राहिला नसता, त्याच्यानंतर पुन्हा 1917 रशियन राज्यक्रांती झाली नसती, आपल्यावरती प्रभाव पडला नसता, 1789 फ्रेंच राज्यक्रांती झाली, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडला नसता, त्याच्यानंतर इथोपियाने केलेला इटलीचा पराभव तो देखील आपल्याला जर त्याचा प्रभाव आपल्यावरती पडला नसता, बरोबर आहे का, लक्षात घ्या. म्हणजे ह्या जर घटना आपल्याला माहिती नसत्या तर आपण लढू शकतो हे आपल्याला ह्याचा आपल्याला काय पडला असता, विसर पडला असता, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, सशस्त्र क्रांतिकारकांची माता कोणाला ओळखलं जातं, मादाम कामा, डबल झाला प्रश्न. चला, होमरूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रातून केला, केसरी आणि मराठा. कधी काढली केसरी आणि मराठा, 1881 काढले. बघा, लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय, 1880 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली 1 जानेवारी 1880. कशी स्थापना झाली, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली बघा पुण्यामध्ये, आणि 1881 केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र काढलेली आहेत. येतो क्वेश्चन लक्षात. आता लक्षात घ्या, हे जे काही केसरी होतं हे केसरी होतं मराठी भाषेतून, आणि हे जे काही मराठा होतं हे मराठा होतं इंग्लिश भाषेतून. कुठल्या भाषेतून, इंग्लिश भाषेतून. आणि या मराठी भाषेचे संपादक कोण होते केसरीचे, तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. आणि मग गोपाळ गणेश आगरकरांनी 1880 राजीनामा दिला आणि मग त्यांनी पुन्हा काय केलं, स्वतःचं एक वृत्तपत्र चालू केलं की ज्याचं नाव होतं सुधारक. दसऱ्याच्या मुहूर्तावर सुधारक नावाचं त्यांनी काय केलं, वृत्तपत्र चालू केलं. येतो कशा लक्षात, हा हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बघा, केसरीचा त्यांनी राजीनामा दिला. आता केसरीचा त्यांनी राजीनामा का दिला, कारण लोकमान्य टिळक आणि यांच्यामध्ये पहिल्यांदा सामाजिक सुधारणा की पहिल्यांदा धार्मिक सुधारणा, पहिल्यांदा सामाजिक सुधारणा की धार्मिक सुधारणा, या दोघांच्यावरून काय झालं, यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच त्यांनी काय केला, केसरीचा राजीनामा दिला आणि स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र त्यांनी चालू केलं. मग आपल्याला असं ओळखलं जातं बघा की खालीपैकी कोणते समाजसुधारक हे सुधारक या नावाने ओळखले जातात, किंवा कोण गोपाळ गणेश आगरकरांना कोणते म्हणजे कोणत्या टोपण नावानं ओळखलं जातं, तर ते सुधारक. सुधारक, लोकहितवादी, येतं का विषय लक्षात. हा हे जे अशी टोपण नावं आहेत ना, ही टोपण नावं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. बघा, मेन्सला जास्त प्रश्न पूर्वी विचारायचे, आता ते त्याचा रेशो थोडासा काय झाला आहे, कमी झाला आहे. बघा, हा होमरूल चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ॲनी बेझंट यांनी कोणत्या वृत्तपत्रातून केला, तर तो केला न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. बरं, आता लक्षात घ्यायचं, यांचं जे काही न्यू इंडिया होतं हे न्यू इंडियाचा कसला प्रकार होता, हा दैनिक होतं. हे काय होतं, दैनिक. दैनिक म्हणजे डेली, रोजचं प्रसारित होणारं. आता लक्षात घ्या दोघांच्यातला काय फरक आहे. ॲनी बेझंटची जी काही होमरूल चळवळ आहे ना, ही सॉफ्ट होती, म्हणजे मवाळ होती. कशी बरं, तीन व्यक्तींनी एकत्र यायचं होतं आणि तीन व्यक्ती एकत्र आल्या की लगेच ह्यांना काय करता येत होतं, तीन व्यक्ती जर काही एकत्र आल्या तर त्यांना होमरूलची शाखा स्थापन करता येत होती. बघा, येतो विषय लक्षात. हा, पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 1880. हा, लोकमान्य टिळकांनी 1893 कोणता उत्सव चालू केला, गणेशोत्सव साजरा केला. मुस्लिमांच्या कोणत्या सणावरून स्फूर्ती घेऊन टिळकांनी गणपती सणाचं सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केलं, मोहरम. टिळकांच्या अगोदर गणेशोत्सव साजरा झालेला आहे हे तुम्ही समजून घ्या. 1893 गणपती उत्सव आणि 1895 छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, या दोघांना राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. राष्ट्रीय स्वरूप, तुम्हाला कळतं का, राष्ट्रीय स्वरूप म्हणजे वरच्या लेवलला त्यांनी ते मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटना आपल्याकडे ऑलरेडी घडलेल्या आहेत. गणपती उत्सव होता पण तो एवढ्या प्रमाणामध्ये नव्हता. क्लिअर आहे का, हा हे लक्षात घ्या. सार्वजनिक उत्सवात रूपांतर केलं, बघा त्यांनी रूपांतर केलं 1893 आणि 1895. गणेशोत्सव कधी झाला आपल्याकडे, 1893. मग याच्या अगोदर गणपती उत्सव साजरा केला जात होता. तुम्ही असं म्हणू नका की लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि गणेशोत्सव साजरा केला. त्यांनी अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली, ती म्हणजे या उत्सवांना राष्ट्रीय स्वरूप दिलं. मग बघा, गणेशोत्सव संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो का बरं, कारण विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्रित यावं आणि या ब्रिटिशांच्या विरुद्ध लढावं, आपल्यामध्ये असणारे जातीभेद हा नष्ट करावा आणि एका कंध्याने मांडीला मांडी हाताला हात लावून आपण काय करायचं आहे, लढायचं आहे. येतो कशा लक्षात, हा पुढे बघा. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विरोधामध्ये कोण होतं, रानडेंच्या विचारसरणीचे उदाहरण होते. खुद्द रानडे पण काय होते, विरोधामध्ये होते. कशाच्या, गणेशोत्सवाच्या विरोधामध्ये. आता ते का होते हे माहिती नाही पण होते. बघा, मराठीतील पहिले पत्रकार व मराठी वृत्तपत्रक जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर ते म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. काय केलं जातं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. क्लिअर आहे का. 6 जानेवारी हा दिवस आपल्याकडे काय केला जातो, पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी 1832 आपल्याकडे दर्पण नावाचं वृत्तपत्र निघालं,
ते बंद पडलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे दर्पण त्याच्यानंतर पुन्हा आपल्याकडे त्यांचं नियतकालिकामध्ये त्याचं रूपांतर वगैरे झालेलं आहे हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. 1832 दर्पण आणि त्याच्यानंतर 1839 दरम्यान असणारं जे काही दिग्दर्शन आहे हे वृत्तपत्र महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी. हां, कोणत्या समाजसुधारकांनी विधवा विवाह केला? येस, विष्णूशास्त्री पंडित आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. हे समाजसुधारकांचे प्रकार पडतात बघा, जे फक्त बोलत होते पण काही करत नव्हते. आणि दुसरे असे होते, आधी केले मग सांगितले. मग आधी केले मग सांगितले त्याच्यामध्ये कोण होतं? विष्णूशास्त्री पंडित यांनी विवाह केला, पुनर्विवाह. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुनर्विवाह केलेला आहे. म्हणजे काय हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, म्हणजे ज्यांनी जसं बोललेलं आहे त्यांनी तसं केलेलं आहे. मग यांनी विष्णूशास्त्री पंडितांनी पण विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, त्याचा प्रचार आणि प्रसार केला या दोघांनी पण, विष्णूशास्त्री पंडित आणि महर्षी धोंडो केशव कर्वे. येतो का विषय लक्षात? हा, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ती म्हणजे आनंदीबाई जोशी. लक्षात येस मी काय सांगतोय, अमेरिका मेडिकल, अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्र मेडिकल पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? आनंदीबाई जोशी. मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? तर ती केली दादोबा पांडुरंग तरखडकरांनी केली बघा. हा, मानवधर्म सभा. 1927 शेतकरी संघाची स्थापना कोणी केली? बघा मी तुम्हाला इयर सहित देतोय. काय आहे? इयर सहित देतो तुम्हाला. 1927 शेतकरी संघाची स्थापना झाली. आयोगाने प्रश्न विचारला होता शेतकरी संघाची स्थापना कधी झाली, तर ती 1927 झाली. कोणी केली? पंजाबराव देशमुखांनी केली. काय? पंजाबराव देशमुखांनी. हा, विविध भागातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्यावे यासाठी आंतरभारतीची स्थापना कोणी केली? मग लक्षात घ्यायचं, आंतरभारतीची स्थापना कोणी केली? तर ती केलेली साने गुरुजींनी. कोणी केली? साने गुरुजींनी केली. बघा लक्षात घ्या मी काय सांगतोय, साने गुरुजींनी. मग आता उलटा प्रश्न तयार होतो, साने गुरुजींनी आंतरभारतीची स्थापना का केली, हिचा उद्देश काय? तर विविध भागातील लोकांनी एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घ्यावे यासाठी आंतरभारतीची स्थापना आहे. समजा तुम्ही बघा, मला एक ते आवडतं वाक्य आहे किंवा आवडतं एक सॉंग आहे, ते खानदेशातलं, काय देख सर पाहुणं मनाकडं, टक्क मक्क मनाकडं. ते गाण्याचा अर्थ कळत नाही पण ते ऐकायला भारी वाटतं खानदेशी. जर तुम्ही वऱ्हाडी भाषेमध्ये जाल किंवा तिकडे नागपूर भागामध्ये जाल, विदर्भामध्ये येऊन राहिला बे करून राहिला बे, ह्याच्या भाषा आहेत. जर तुम्ही कोल्हापूरला याल तर तिकडची भाषा वेगळी आहे, पुण्यामध्ये याल तिकडची भाषा वेगळी आहे. कोस कोस परवा आणि दस कोस परवा आणि, हे तुमच्या लक्षात, या उक्तीप्रमाणे, या कबीरांच्या उक्तीप्रमाणे ह्या वेगवेगळ्या भागातील चालीरीती भाषा परंपरा समजून घेण्यासाठी त्याच्यामध्ये आपलेपणा निर्माण करण्यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीची स्थापना केली. आणि आंतरभारतीच्या स्थापनेचा उद्देश काय? तर हाय, एकमेकांच्या भाषा चालीरीती वगैरे काय आहे समजून घेणं आहे बघा. हा हा, याच्यामध्ये बघा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? नाना जगन्नाथ शंकर शेठ. कोणाला ओळखलं जातं? आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना ओळखलं जातं. मुंबईच्या 7 बेटांना एकत्रित करणारा इंग्रज अधिकारी कोण? तर तो असेल जेरॉल्ड एंजियर. बघा, कोणाला साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असे ओळखले जाते? तर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना म्हणून ओळखलं जातं. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की मुंबईबद्दल, हा लक्षात घ्या काय आहे मुंबईबद्दल, मी तुम्हाला 0 मिनिटांमध्ये सांगतो बघा. आता आधुनिक मुंबईचा निर्माता काय आहे लक्षात घ्या, आधुनिक मुंबईचा निर्माता कोण आहे आपल्याकडे? नाना जगन्नाथ शंकर शेठ, बरोबर आहे. हा, आणि दुसरा बघितला बघा आपण, जेरॉल्ड एंजियर. मग हा जो काही जेरॉल्ड एंजियर होता ना, जेरॉल्ड एंजियर आहे बघा इथं, या जेरॉल्ड एंजियरने काय केलं की ज्या वेळेस युरोपियन यांच्याकडून म्हणजे पोर्तुगीजांच्याकडून मुंबई हे बेट ब्रिटिशांना मिळालं, हां चार्ल्स दुसऱ्याला मिळालं, त्यावेळेस या चार्ल्सने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला हे बेट काय आहे चालवायला दिलं. मग या बेटाचा पहिला अधिकारी, मुंबईचा पहिला अधिकारी म्हणून जेरॉल्ड एंजियर याची नेमणूक करण्यात आली होती. आणि मग जेरॉल्ड एंजियरची नेमणूक केल्यात आल्यानंतर जेरॉल्ड एंजियरनं काय केलं, कुलाबा, छोटा कुलाबा, मोठा कुलाबा, माहीम, माझगाव, त्याच्यानंतर पुन्हा बॉम्बे, वरळी, परळी, हे जे काही असणारे 7 बेट आहेत ह्या 7 बेटांना एकत्रित केलं आणि मुंबई शहर वसवलं. ह्या 7 बेटांना एकत्र मुंबईचं शहर वसवलं, त्याच्यामुळं मुंबईचा निर्माता जेरॉल्ड एंजियरला म्हणतात. आणि आधुनिक मुंबईचा शिल्पकार, बघा मी काय सांगतोय, ह्या 7 बेटांना एकत्रित जोडणारा जेरॉल्ड एंजियर आहे आणि म्हणून त्याला मुंबईचा निर्माता म्हणतात. तर आधुनिक मुंबईचा, मग त्याच्यामध्ये शिक्षण असेल किंवा इतर ज्या काही सामाजिक घडामोडी असतील, ह्या सर्व कोणाच्या आशीर्वाद निर्माण झाल्या? नाना जगन्नाथ शंकर शेठ. आणि मुंबई प्रांतामध्ये सती प्रथा बंद व्हावी यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटला पाठवलेलं जे काही पत्र आहे त्याच्यावरती जर का कोणाची सही असेल तर ती म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. त्याच्यामुळं मुंबईचे निर्माते 2 आहेत,
एक मूळचा निर्माता आहे तो म्हणजे जेरॉल्ड एंजियर, ज्याने 7 बेटं एकत्रित करून मुंबई शहर वसवलं. म्हणून आपल्याकडे सरळ प्रश्न विचारला, सरळ सेवेला की 7 बेटांचं शहर म्हणून कोणाला ओळखलं जातं? मुंबईला ओळखलं जातं. तर ते 7 बेटं पण कधी कधी तुम्हाला काय केले जातात? ओळखले जातात. बघा ना, ते 7 बेटांच्यावरती पण तुम्हाला एक प्रश्न विचारतं की कुठली 7 बेटं आहेत किंवा काय, हे हलक्यात घ्यायचं नाही बरं याला. हां, अगर तुम्ही इसको हलके में लोगे तो हल्ल बोल के हाकाल देगी MPSC. हां बघा, मग आधुनिक मुंबई शिल्पकार नाना जगन्नाथ शंकर सेठ, मग मुंबईचा सिंह फिरोजशहा मेहता, हां लक्षात घ्यायचं. हां, जेरॉल्ड एंजियर हा काय आहे? मुंबईचा निर्माता आहे. मुंबईचा निर्माता जेरॉल्ड एंजियर. हां, पहिला साम्यवादाचा पहिला प्रतिपादक कोण? तो विष्णुबुवा ब्रह्मचारी. साम्यवाद, हा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना साम्यवादाचा पहिला प्रतिपादक असं कोण म्हणतंय? तर गत्र्य माडखोलकर. माडखोलकरांनी ही काय दिलेलं आहे? त्यांना उपमा दिलेलं आहे बघा, की विष्णुबुवा ब्रह्मचारी हे साम्यवादाचा काय पहिला प्रतिपादक आहेत. हा बघा, त्याचं इथं जो आहे ना, इथं तुमचा अजून एक प्रश्न तयार होऊ शकतो. बघा, कोणाच्या मते विष्णुबुवा ब्रह्मचारी हे साम्यवादाचा पहिला प्रतिपादक आहेत? कोणाच्या मते? गत्र्य माडखोलकर यांच्या मते. हा, माडखोलकरांच्या मते. बघा, हा नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. लक्षात यायचं, नेशन म्हणून तर कर्जन म्हणत होता भारताला स्वातंत्र्य देण्यासंदर्भावेळेस. भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य द्यायचं होतं त्यावेळेस आपल्यामध्ये असणारं जे काही फुटाफुटीचं राजकारण आहे, या फुटाफुटीच्या राजकारण लक्षात घेऊनच भारताबद्दल असं बोललं जात होतं की इंडिया इज अ ओनली पॉप्युलेशन, इट्स अ नॉट अ नेशन. भारत हे राष्ट्र नाही आहे, तर भारत ही फक्त एक लोकसंख्या आहे. कळतंय का? कारण आपल्यामध्ये असणारी फुटीरतावाद, आपल्यामध्ये काय नव्हतं? एकच नव्हतं आपल्याकडे. हा हा, नेशन म्हणजे एकमय लोक अशी व्याख्या कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आहे. बघा, हा वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? विष्णू भिकाजी गोखले यांनी लिहिलं आहे. बघा, हा विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच कोण हो? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा लक्षात घ्यायचं असं आयोग करतं. इतिहासामध्ये हे गोड बंगाल असतं बघा यांचं. हा बघा, मी काय सांगतोय, विष्णू भिकाजी गोखले म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा, मुक्ती सदनाची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंच्यावरती आयोगाचा आवडता प्रश्न, आवडतं व्यक्तिमत्व पंडिता रमाबाई, धोंडो केशव कर्वे, त्याच्यानंतर हे जे दोन व्यक्तिमत्व तर आहेतच, फिक्सच आहेत. काही ना काही प्रश्न असतोच, मग त्यांनी कशाची स्थापना कशासाठी केली? मॅच द पेअरला येतं बघा त्यांच्या संदर्भात. हा, पंडिता रमाबाई. मुक्ती सदनाची स्थापना, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये कोणाचा पुढाकार होता? नाना जगन्नाथ शंकर शेठ. येस, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? फिरोजशहा मेहता. कारण तब्बल 40 वर्ष हे मुंबईचे काय होते? नगरसेवक होते. त्याच्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? की मुंबईचा सिंह या नावाने त्यांना ओळखलं जातं. बघा, महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या महिला कोण? अन्नपूर्णा तरखडकर. येतोय लक्षात, कोण आहेत? अन्नपूर्णा तरखडकर. कोण? महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या पहिल्या महिला अन्नपूर्णा तरखडकर, महाराष्ट्रातून. बरं, आपण मगाशी आनंदीबाई जोशी भारतातून बघितलं, आता आपण अन्नपूर्णा तरखडकर महाराष्ट्रातून बघतोय. शब्द महत्वाचा आहे, शब्द चुकला की विषय संपला बघा तुमचा. हा, तुम्ही आउट. हा, इशारा या ग्रंथाचं लेखन कोणी केलं? महात्मा ज्योतिबा फुले. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिलं? गोपाळ गणेश आगरकर. हा, ज्यांना आपण सुधारक या नावानं ओळखतो. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल? बघा मी काय सांगतो तुम्हाला, तुम्हाला सगळं माहित आहे पण ऐन टायमाला शब्द आठवत नाही. अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल म्हणजे रिसर्चबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे ज्याला आपण DSC या नावानं ओळखतो. हा लक्षात घ्यायचं, काय आहे? DSC या नावानं ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. कुठला प्रबंध लिहिला त्यांनी? कुठला रिसर्च ग्रंथ लिहिला त्यांनी? द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा त्यांनी काय लिहिला? ग्रंथ लिहिला. बघा लक्षात घ्या. हा, निष्काम कर्म मठ या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय? लोकसेवा. कोणी स्थापन केली निष्काम कर्म मठ? महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वेंच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. हा, आगरकर कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? सुधारक. 1888 काळा केसरीचा राजीनामा दिला, सुधारक नावाचं वृत्तपत्र काढलं. कधी काढलं? दसऱ्याच्या मुहूर्तावर. कुठला सण होता? दसरा होता. हा, सुधारक म्हणून कोणते समाजसुधारक प्रसिद्ध आहेत? गोपाळ गणेश आगरकर. राजर्षी शाहू महाराजांनी स्त्री पुरुषांचा सामाजिक संस्थेचा पुरस्कार करणारा कोणता क्रांतिकारी कायदा केला? आंतरजातीय विवाहाला कायदा. आंतरजातीय विवाह म्हणजे त्याला आपण लव्ह मॅरेज या नावानं ओळखतो. आंतरधर्मीय नव्हे बरं, आंतरजातीय.
आंतरधर्मीय म्हणजे या धर्मातून त्या धर्मामध्ये किंवा त्या धर्मातून या धर्मामध्ये. क्लिअर आहे? हा, इथं काय सांगितलं त्यांनी, राजर्षी शाहू महाराजांनी स्त्री पुरुषांच्या सामाजिक संस्थेचा पुरस्कार करणारा कोणता क्रांतिकारक कायदा केला, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये लव्ह मॅरेज असं म्हणू शकतो, पण आंतरजातीय विवाह लक्षात घ्यायचं. का बरं आंतरजातीय विवाह? आता लक्षात घ्या, आपल्याकडे पटेल बिल पण याच्या संदर्भातलं होतं. बघा काय होतं, पटेल बिल. पटेल बिल पण आंतरजातीय विवाहाशी संबंधित आहे, की ज्याला ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर ह्या वादामधलं एक प्रमुख कारण म्हणजे पटेल बिल हे देखील आहे. विठ्ठलभाई पटेल यांनी मुंबईच्या कायदे मंडळामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा व त्यांना संरक्षण देणारा पटेल बिल नावानं एक कायदा केला होता. हां, त्याला ब्राह्मणेत्तरांनी काय केला होता, म्हणजे ब्राह्मणेत्तरांनी सपोर्ट केला होता आणि ब्राह्मण जातीने त्याला काय केला होता, विरोध केला होता. बघा येतो विषय लक्षात. हां, हे असं लगेच आपल्याला आठवलं पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे, आणि ते लगेच क्लिक करण्यासाठी वारंवार रिव्हिजन देणं त्याला गरजेचं आहे. हां, हां. नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत असं शाहू महाराजांचं वर्णन कोणी केलं, तर ते धनंजय कीर यांनी केलं. बघा, आता धनंजय कीर हे इतिहासकार आहेत. काय आहेत? इतिहासकार आहेत आणि मोठे एक संशोधक आणि लेखक पण आहेत. त्यांनी काय सांगितलंय की नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा, नवीन युगाचं आगमनच आहे ना, माझ्या भविष्यामध्ये येणाऱ्या माझी राजवस्त्र ही मला जनतेपेक्षा प्रिय नाहीत, ही राजवस्त्र कधीही मी त्यागायला तयार आहे, असे म्हणणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज. आणि त्या शाहू महाराजांच्या विचारसरणीतून हा महाराष्ट्राचे जडणघडण होते. बघा मग, नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा. हो, आंतरजातीय विवाहाला मान्यता म्हणजे नवीन युगच आहे ना, बरोबर आहे का? म्हणजे वर्षानुवर्ष आपल्याकडे चालत आलेल्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा आपल्याला दफनून टाकायचे. क्लिअर आहे का? हा, इथं बघा, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. सगळ्यात महत्वाचं आहे ग्रामीण भाग शब्द. काय महत्वाचा आहे? ग्रामीण भाग. आता लक्षात घ्या, इथूनच आपलं लक्षात येईल, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. बरं, ग्राम कुठं असतं? ग्राम, ग्राम म्हणजे गाव. हां, त्या गावचा जो काय प्रमुख असायचा पहिला वैदिक कालखंडामध्ये, त्याला काय म्हणलं जायचं? ग्रामणी म्हणलं जायचं. म्हणजे तो काय असायचा? प्रमुख असायचा. बघा, येतो का विषय लक्षात? हां, ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. हां, महात्मा फुले यांनी ते सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? सामाजिक गुलामगिरीविरुद्ध. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 लक्षात घ्यायचं, 24 सप्टेंबर 1873 कशाची स्थापना झाली आपल्याकडे? सत्यशोधक समाज स्थापना झाली. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी? सामाजिक व धार्मिक, आर्थिक नव्हे. बरं, लक्षात घ्यायचं. हा, सामाजिक गुलामगिरी. 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन झालेला सत्यशोधक समाजचा उद्देश काय? तर गुलामगिरीतून बाहेर काढणं, लोकांना, शुद्रातिशुद्र लोकांना. कुठल्या? शुद्रातिशुद्र लोकांना सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणे. बघा, कुणाला, कुणासाठी काढले हे? शुद्रातिशुद्र, शुद्रातिशुद्रांना सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढणं हा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता. आणि सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोच मध्यस्थी. म्हणजे ज्या पद्धतीनं आई आणि बापाला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थ्याची गरज नाही आहे, मुलाला आईवडिलाला भेटण्यासाठी कुठल्याही मध्यस्थ्याची गरज नाही आहे, अगदी त्याच पद्धतीनं देवाची प्रार्थना उपासना करण्यासाठी कोणत्याही भट भटजीची पुरोहिताची मध्यस्थ्याची गरज नाही. क्लिअर? हा, बघा मग, सर्व साक्षी सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय? सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोच मध्यस्थी. या जगाचा ईश्वर आहे, परमपिता परमेश्वर आहे, तो निराकार आहे, तो गुणी आहे, मग त्याची उपासना करण्यासाठी कुठल्याही आपल्या मध्यस्थ्याची गरज नाही. पण मंदिरांच्यामध्ये तुम्ही गेला की तुम्हाला कळतं की कुणाचे मध्यस्थ आहे आणि कुणाचे मध्यस्थ नाही आहे. हां, सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873. बरं, हिचा उद्देश काय होता? उद्देश काय? शुद्रातिशुद्रांची सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्तता करणं. कारण ही लोकं वर्षानुवर्ष खितपत पडलेले त्याच्यामध्ये, त्यांच्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. हा, कळतोय? जर नजर अंदाजाने एखादं वाक्य किंवा इथं वाक्य बरोबर दिलं किंवा इथं उत्तर बरोबर दिलंय आणि मी बोलताना चुकीचं बोललोय, तर ते थोडंसं काय करा, समजून घ्या फक्त, कारण 3 तासामध्ये एवढं मला कवर करायचं आहे. आणि हा जो नंबर दिसतोय 9322590753 हा माझा आहे, ठीक आहे? ह्या विषयाबद्दल किंवा इथं जर काय अडचण असेल किंवा तुमचा त्याच्याबद्दल काही डाऊट असेल,
आता सरांनी सांगितलं इथं बरोबर आहे पण मग तुम्हाला चुकीचं वाटतंय तर ते तुम्ही मला मेसेज करून मला विचारू शकता. येतो विषय लक्षात? हा, आगरकरांचा सुधारक हे साप्ताहिक काढण्यापाठीमागे उद्देश काय होता? पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार. कोणाचा आहे? पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वीकार आहे. महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठाची प्रेरणा कोणाकडून मिळाली? जपान वुमेन युनिव्हर्सिटी. ज्यावेळेस हे जपानला गेले होते, जपानचा त्यांचा ज्यावेळेस दौरा होता महर्षी कर्वेंचा, त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपणही स्त्री जातीचा उल्लेख करण्यासाठी किंवा स्त्रीचा उद्धार करण्यासाठी आपण काय केली पाहिजे, या ठिकाणी सोसायटी किंवा या ठिकाणी जे काही कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्याची आपण स्थापना केली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, क्लिअर आहे? हा, पुढे बघा. महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 रोजी कोणती संस्था स्थापन केली? आता बघा, एका दगडात दोन पक्षी मारलेत आपण. काय मारलेत आपण? मला असाही प्रश्न विचारता आला असता की समता संघाची स्थापना कुणी केली? कर्वेनी केली. कधी केली? 21 एप्रिल 1944. दोन प्रश्न तयार झाले बघा, एका दगडात दोन पक्षी. म्हणजे कर्वे यांनी आता तर हे स्टेट वाक्य तयार झालं. मग असं, महर्षी कर्वे यांनी 21 एप्रिल 1944 रोजी कोणती संस्था स्थापन केली? समता संघ. मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं, कर्वेंनी समता संघाची स्थापना कधी केली? 1944. 21 एप्रिल 1944, 22 एप्रिल 1944, 23 एप्रिल 1944 आणि 24 एप्रिल 1944. 21, 22, 23, 24 रिगस लावली त्यांनी. काय तारीख? 21 एप्रिल. हे जे असलं आहे ना, हे ऑथेंटिक आहेत बघा. हा, हे ऑथेंटिक आहेत बघा, हे ऑथेंटिक आहेत. हा, लक्षात घ्या. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? मंडालेच्या तुरुंगामध्ये लिहिला. बघा, हा, महर्षी कर्वे पुण्याच्या, बघा हे महत्वाचं आहे आता, महर्षी कर्वे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? तर ते होते गणित. आता झालं काय? आता कर्वेंना फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणित या पदासाठी कुणी निवडलं? तर ते निवडलं आगरकरांनी. कुणी निवडलं? आगरकरांनी. कारण लोकमान्य टिळक त्यावेळेस कशामध्ये होते? राष्ट्रीय चळवळीमध्ये बिझी होते आणि त्यांनी इकडचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी ते आलेले आहेत. हा, हा, आगरकरांनी यांना रिकमेंड केले. गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून महर्षी कर्वे यांनी कोणत्या कॉलेजमध्ये अध्यापनास काम केलं? फर्ग्युसन. हाच प्रश्न असा उलटा, हाच प्रश्न असा सुलटा, कळतंय का? तेच प्रश्न आहेत वारंवार विचारलेले. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, यशाचा एकच आपल्याकडे मंत्र आहे बाळांनो, तुम्हाला कुणीही पास करून देणार नाहीये. तुम्हाला पास करून देईल फक्त आयोग आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिका. त्या प्रश्नपत्रिकाच तुम्हाला पास करून देणार आहेत, तुम्हाला कुणीही पास करून देणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून PYQ इम्पॉर्टंट द्यायचा आहे. कमीत कमी प्रत्येक पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेला 20-22% प्रश्न हे हमखास रिपीट असतातच आणि 10-15% प्रश्न हे PYQ रिलेटेड असतात. एक ऑप्शन एक प्रश्न, चार ऑप्शन, चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन उत्तर आहे, तीन ऑप्शन राहिले. या तीन ऑप्शनवरती बऱ्याचदा तुम्हाला पुढच्या वर्षी प्रश्न आलेला दिसेल. माझं पटत नाही PYQ बघायच्या. हा बघा, मग इथं तृतीय रत्न, हा तिसरे रत्न नाटक कोणी लिहिलं? महात्मा फुले. हे नाटक आहे बरं, लक्षात घ्यायचं. हा प्रकार आहे तो साहित्य, साहित्याचा कसला प्रकार आहे तो? साहित्याचा नाटक प्रकार आहे तो तृतीय रत्न. हा, महात्मा फुलेंची शाळेतील 14 वर्ष मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावरती आधारित आहे? धार्मिक स्थिती. कशावरती आधारित आहे? धार्मिक स्थिती. सध्याची असणारी धर्म, बघा 14 वर्ष असणारी मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीनं, म्हणजे तिला 14 वर्षाच्या मुलीला काय कळतंय सांगा बरं? ती जर व्यक्ती धार्मिक स्थितीवरती लिहित असेल तर विचार करा त्यावेळची भयान परिस्थिती कशी असेल. हा, हा, शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी कोणत्या वसतिगृहाची स्थापना केली? मिस क्लर्क. मिस क्लर्क आणि वसतिगृहाचे जनक म्हणून यांनाच ओळखलं जातं, कारण भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वसतिगृहाची संकल्पना पहिल्यांदा कुणी आणली असेल? तर यांनी आणली. भारतात वसतिगृहाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? राजर्षी शाहू महाराजांनी. सर्व समाजसुधारकांच्या कार्यामागचा उद्देश काय होता? सर्व समाजसुधारक, कुठलाही समाजसुधारक घ्या तुम्ही, तर त्याचं काय होतं? मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी. मानवता धर्मानुसार, मानवता, हा, मानवता धर्म काय सांगतो? मानवता धर्म भूतदया. काय सांगते भूतदया? भुकेलेल्याला अन्न द्यावं, तहानलेल्याला पाणी द्यावं, म्हणजेच काय सांगते? भूतदया. मग मानवता धर्म हाच आहे ना? का क्रूरता मानवता धर्म आहे? नाही, दयाळूपणा, त्याच्यानंतर पुन्हा माफ करणं, एखाद्यावरती तरस खाणं, ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी काय आहेत? ह्या मानवता धर्मामध्ये येतात. माणसाने माणसासाठी माणसासारखं जगावं म्हणजे मानवता धर्म. कळतंय का? हा, मानवता धर्मानुसार नवसमाजाची उभारणी करणं सर्वच यांचं आहे. बघा, मग त्याच्यामध्ये कुणी दीनदलितांच्या विरुद्ध, आता आपण बघितलं, सत्यशोधक समाज स्थापन केला. 1863 बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना झाली.
1866 महात्मा फुलेंनी पाण्याचा हौद रिकामा केला, महर्षी कर्वेंनी स्वतः विद्वेषी पुनर्विवाह केला, विष्णुशास्त्री पंडितांनी केला, याच्यामध्ये असणाऱ्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा कर्मकांड या सगळ्यांच्या विरोधामध्ये या समाज सुधारकांनी कार्य केलेलं आहे. हेच कार्य आहे. सगळ्यांचा उद्देश काय? एकच, मानवता धर्मानुसार नव समाजाची उभारणी करणं. आणि मग नवीन समाजाची सुरुवात करणारा अग्रणी कोण होता? राजर्षी शाहू महाराज होते. बरोबर आहे, असं धनंजय कीर म्हणतात. का? कारण त्यांनी आंतरजाती विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. बघा, क्लिअर आहे का? हे असं आहे. इतिहास हा विषय आहे ना, विषय हा जगायचा आहे, त्या रोलमध्ये जायचं आहे. आला का विषय लक्षात? त्या रोलमध्ये गेला की 100% येणार आहे. तुम्हाला वाटतं का आता की आपला इतिहास विषय चालला आहे? नाही वाटणार तुम्हाला असं. हां, मानवी समता हे मासिक कुणी चालू केलं? धोंडो केशव कर्वेंनी चालू केलं. बघा, कुणी चालू केलं? धोंडो केशव कर्वेंनी. मानवी समता. हां, शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग म्हणजे कोणता सांगा बरं? वसतिगृहाची स्थापना. केला ना वसतिगृहाची स्थापना? लक्षात घ्या, आता या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग म्हणजे आंतरजाती विवाह. हे पण येईल बरं. आंतरजातीय विवाह येतो कशा लक्षात? हा पण एक येईल. मग जर समजा सर हे जर दोन्ही पण ऑप्शन आले तर तसे येत नसतात. तसे येत आला तर प्रश्न कॅन्सल होईल. कारण आंतरजाती विवाह हा पण एक अभिनव प्रयोग आहे आणि पुन्हा वसतिगृहाची स्थापना हा पण एक त्यांचा अभिनव प्रयोगच आहे ना. हा, शाहू महाराजांनी 1911 कोणत्या समाजाला राजाश्रय दिला? सत्यशोधक समाज. याचा अर्थ असा की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? कोल्हापूर संस्थानामध्ये 11 जानेवारी 1911. कधी केली? 11 जानेवारी 1911. 11 एप्रिल 1911 ही तारीख मात्र विचारली जाऊ शकते. बघा, आणि 1918 लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला. बघा इथं लगेच मी सांगतो तुम्हाला, 1918 कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा स्थापन केली. आर्य समाज, क्लिअर आहे. काय आहे? आर्य समाज. आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्यावरती सर्वाधिक प्रभाव हा आर्य समाजाचा होता. कारण आर्य समाजामध्ये जे काही वेद आहेत, वेदांना प्रमाण मानून असणारे जे काही धार्मिक जीवन जगायचं आहे, याचा सर्वाधिक राजर्षी शाहू महाराजांच्यावरती काय झालेला आहे? परिणाम झालेला आहे. कळतंय का? किती प्रश्न तयार झाले? बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये कधी केली? 11 जानेवारी 1911. 11 जानेवारी 1911 कोल्हापूरमध्ये कोणत्या समाजाची शाखा स्थापन करण्यात आली? आर्य दिन, त्याच्या आर्य सत्यशोधक किंवा अजून दोन कुठले तरी येतील, पण कुठली स्थापन केली? सत्यशोधक. त्या सत्यशोधक समाज स्थापन केला. मग 1918 आर्य समाजाची शाखा स्थापन केली. मग छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोणत्या समाजाने सर्वाधिक प्रभाव होते? कुठल्या? आर्य समाजाने. आर्य समाजाने का? कारण त्याच्यामध्ये असणारे वेद, वेदानुसार असणारं धार्मिक जीवन, त्याच्यामध्ये असणारी समता, त्याच्यामध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी काय सांगितलं? स्वामी दयानंद सरस्वतींनी काय सांगितलं? स्वामी दयानंद सरस्वतींनी की वेदाचं जे अध्ययन करायचं आहे याचा सर्वांना अधिकार आहे. स्त्री पुरुष सर्वांना, स्त्री पुरुष दीन दुबळे स्पृश्य अस्पृश्य सगळ्यांना. आणि याच वैचारिक पातळीतून राजर्षी शाहू महाराज काय झालेले आहेत? प्रभावित झालेले आहेत. बघा, येतो का विषय लक्षात? हा, महत्वाचं आहे. 1899 महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? विधवांना शिक्षण देणं. काय करणं? विधवांना शिक्षण देणं. यस, गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होतं? फर्ग्युसन. हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही बरं. हा, हे महत्वाचं आहे, ह्याला हलक्यात घेऊ नका. मी अजूनही सांगतो तुम्हाला, सांगणं माझं काम आहे. ऐकणं न ऐकणं हा भाग तुमचा आहे. बघा, हा, फर्ग्युसन महाविद्यालयात होते. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिलं? महात्मा फुलेंनी लिहिलं आहे. बघा, आता तुम्हाला काय वाटेल की काय सर असं असतं का, कुठं एवढं सोपं येतं का? रिझल्ट गेला ना एका मार्कानं, मग कळेल एका मार्काचं महत्त्व काय असतं. ते आले या भोगासी असावे सादर, काळानुरूप त्याचा करावा आदर. कळतंय का? हा, कोणत्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे भविष्यातील नेता असतील? माणगाव परिषद सांगितलं की इथून पुढे अस्पृश्यांचे नेते कोण असतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सल्ला दिला की तुम्ही कुठेतरी शासकीय नोकरी करण्यापेक्षा तुम्ही समाजकार्य करा, खाजगी व्यवसाय चालू करा आणि समाजकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करेन, असे राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव, द सिम्बॉल ऑफ नॉलेज. येतो कशा लक्षात? हा, चला, डिप्रेस्ड क्लास मिशन संघाची स्थापना कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदेंनी केली. बघा,
आता याला अस्पृश्यता निवारण संघ असं म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? अस्पृश्यता निवारण संघ. मराठी इंग्लिशमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशन. हे कधी इंग्लिश कधी मराठी, तुम्हाला माहिती आहे विठ्ठल रामजी शिंदेंनी डिप्रेस्ड क्लास मिशन स्थापना केली, पण अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना कसं काय बरं? मग ते मराठीतला पण अर्थ माहिती पाहिजे कधी कधी आणि इंग्लिशमधला पण माहिती पाहिजे. तर आपण काय करू, लवकर जाऊ बघा. हां, लक्षात घ्या, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कधी केली? 18 ऑक्टोबर 1906 कुठे केली? हो, मुंबईला केली. कुठे केली? मुंबईला केली. आणि याची याच दिवशी 18 ऑक्टोबर 1906 याची पहिली शाखा काढली एल्फिन्स्टन रोडला. कुठे काढली? एल्फिन्स्टन रोड. क्लिअर? हां, हे असे प्रश्न आपले काय होतात, तयार होतात बघा. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जातात? गोपाळ गणेश आगरकर. बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे काय? इष्ट असेल तेच करणार, सत्य असेल तेच बोलणार. म्हणजे जे योग्य आहे मी तेच बोलणार आहे आणि जे योग्य आहे तेच करणार आहे, त्याला आपण म्हणतो बुद्धिप्रामाण्यवाद. आणि बुद्धिप्रामाण्यवादाला समानार्थी शब्द येतो आपल्याकडे सदसद विवेक बुद्धी. सदसद विवेक बुद्धी याचा अर्थ असा येतो की आपल्याला जे योग्य आहे वाटतं ते, आणि चुकीचं कधी आपल्याला योग्य वाटत नसतं. शेतकऱ्यांचा असुर ग्रंथाचं लेखन कोणी केलं? महात्मा फुले. 1926 अमरावती येथे, बघा आता लक्षात यायचं, 1926 अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केलं? डॉक्टर पंजाबराव देशमुख. 11वी ओल्ड हिस्ट्रीतला आहे बघा, हे 11वी ओल्ड हिस्ट्रीतला आहे. हा, डाव्या पानावरती, डाव्या पानावरती. महाराष्ट्राची काही शैक्षणिक क्रांती आहे हा, त्याच्यामध्ये डाव्या पानावरती बघा, वरून दुसऱ्या पॅराग्राफमध्ये. हा, 1932 अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केली. बघा, म्हणजे श्रद्धानंद छात्रालय आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था दोन्ही कोणी केल्यात? डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी केले आहेत बघा. पण 1926 श्रद्धानंद छात्रालय आणि 1932 शिवाजी शिक्षण संस्था. आता काय होतं की विविध ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत, एका बाजूला मॅच द पेअरला संस्था दिल्या जातील आणि एका बाजूला संस्थापक दिले जातील, लावा जोड्या. हा, मॅच द पेअरला तुम्हाला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो बघा. हा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बापूजी साळुंके, परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके. यस, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली? नोव्हेंबर 1954. कधी केली? नोव्हेंबर 1954. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे बोधवाक्य काय आहे? ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. कशासाठी शिक्षण प्रसार करायचा आहे आपल्याला? कशासाठी सांगायचा आहे तो ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार. म्हणजे या येणाऱ्या भारतासाठी, या भारताची एक नवीन पिढी तयार करण्यासाठी, ती पिढी काय असेल? ज्ञान, विज्ञानाने समृद्ध असेल, अनिष्ट चाली रीती रूढी परंपरापासून लांब गेलेली असेल आणि समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करेल आणि ती एकूण या शिक्षणाने सुसंस्कारित असेल. म्हणजे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार. येतो कशा लक्षात? म्हणून आपल्याकडे धर्माविना विज्ञान लंगड आहे असं म्हणलं जातं. का म्हणलं जातं याचा विचार करा. धर्माविना विज्ञान, विज्ञानाविना धर्म, हे दोन्हीही आंधळे आहेत असं का म्हणलं जातं हे मात्र आपण विचार करणं गरजेचं आहे बघा. हा हा, पुढे बघा. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं? JP नाईक. भारताच्या, बरं लक्षात घ्यायचं, भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं? JP नाईक. बालभारतीची स्थापना कधी करण्यात आली? बालभारती 1967. 11वीचं पुस्तक आहे बघा, 11वीचं पुस्तक, लेफ्ट साईडला, राईट साईडला दुसऱ्या पॅराग्राफला. हा, बालभारतीची स्थापना झाली त्यावेळी शिक्षण मंत्री कोण होते? मधुकरराव चौधरी. असा आयोग काय करतं? कधीतरी प्रश्न विचारतं. हे बघा, हे स्टेट बोर्डचे प्रश्न आहेत. तुम्ही कधी विचार पण केला नसेल की हे प्रश्न ऑनलाईनला येतील म्हणून, आणि अचानकपणे आले की तुमची भांबेरी उडते. मग कुठं असेल प्रश्न, कुठं असेल उत्तर, मग तुम्ही नेटवरती जाता, मग ते सर्च करता. तसं नाही ना, हे सरळ 11वीचं पुस्तक वाचलं असतं शांततेच्या काळामध्ये बाकीच्या भानगडी न करता, तर हे खूप चांगलं झालं असतं. येतो विषय लक्षात? हा, बालभारतीची स्थापना कधी झाली त्यावेळी शिक्षण मंत्री कोण होते? मधुकरराव चौधरी. कधी झाली स्थापना त्याची? 1967. हा, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1984. हे सगळे प्रश्न आणि याच्या पाठीमागचे सगळे प्रश्न हे 11th स्टेट बोर्डमधून घेतलेली आहेत. आपण काय करूया, जे हिस्ट्रीचे बुक्स आहेत, 5वी असेल, 8वी असेल, 8वी ओल्ड न्यू असेल, 11वी ओल्ड असेल, ह्या प्रश्नांची एक सिरीजच तयार करू आपण. क्लिअर आहे? तुमचा स्टेट बोर्डचा काही संबंधच राहणार नाही. हां हां.
बघा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी केव्हापासून जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आली? 1 मे 1962. का बरं 1 मे 1962? कारण 1 मे 1960 तर आपलं काय झालं, महाराष्ट्र आपल्याला मिळाला किंवा आपला महाराष्ट्र निर्माण झाला. मग तेव्हापासून जे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आहे हे कोणाकडे आहे, जिल्हा परिषदेकडे सोपवण्यात आलेलं आहे. मग पूर्वी कोणाकडे होतं, प्रांतांकडे होतं. कोणाकडे होतं, प्रांतांकडे होतं. बघा हां, आता बघा इथं पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? बघा लक्षात घ्या, 1967 पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. आता तुम्हाला अभ्यासक्रम तर पाहिजे ना. आपण काय बघितलं, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार बघितलं आपण, स्वामी विवेकानंद शिक्षण मंडळ बघितलं का. हां मग तसं आता शिकवायचं आहे, मग काय तर सिलेबस पाहिजे ना. मग तो सिलेबस कोड करण्यासाठी पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी केली, 1945. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना 4 ऑक्टोबर 1919. बघा मी काय सांगतोय, शिवाजी श्री शिवाजी शिक्षण संस्था, छात्रानंद विद्यालय, त्याच्यानंतर पुन्हा स्वामी विवेकानंद शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्था, झाले ना, चार झाले. चार दिले, एका बाजूला संस्था दिले, एका बाजूला मॅच द पेअर संस्थापक संस्थापक, आणि त्याच्या कधी स्थापना झाल्या त्या लावा मॅच द पेअरला. काय करणार मग, हां अवघड होईल ना पुन्हा मग. हां समजून घ्यायचं, रयत शिक्षण संस्था कधी झाली, 4 ऑक्टोबर 1919. काय आहे रयत शिक्षण संस्थेचं बोधवाक्य, बहुजन हिताय बहुजन सुखाय. हां 1907 महर्षी कर्वे यांनी हिंगणे, बघा लक्षात घ्यायचं आता काय मी काय सांगितलं बघा. 1907 पण मी तुम्हाला दिलंय, महर्षी कर्वेंनी पण मी तुम्हाला सांगितलंय, हिंगणे ठिकाण पण मी तुम्हाला सांगितलंय, कोणती संस्था, महिला विद्यालय. किती प्रश्न निर्माण झाले, 1 2 3 4 चार, एका वाक्यात चार प्रश्न आहेत. महिला विद्यालयाची स्थापना कर्वे, कर्वेंनी हिंगणे या ठिकाणी कुठली संस्था स्थापन केली, महिला विद्यालय. महिला विद्यालयाची कर्वेंनी कोणत्या ठिकाणी स्थापना केली, हिंगणे. हिंगणे या ठिकाणी कर्वेंनी महाविद्यालय स्थापना कोणत्या वर्षी केली, 1907. 1907 महिला विद्यालयाची स्थापना हिंगणे या ठिकाणी कोणी केली, कर्वे यांनी केली. कर्वे हिंगणे 1907 महिला विद्यालय, तेच ते फिरून 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 फिरून, कळतंय का. तोंडामध्ये जसा घास आपण फिरवतो तसं त्या पद्धतीने ते आयोग प्रश्न फिरवत असतं, ते फक्त आपल्याला कळालं पाहिजे. हां महर्षी कर्वे यांनी कोणत्या संस्थेतील विद्वेषी पुनर्विवाह केला, तर तो म्हणजे शारदाश्रम. शारदाश्रममध्ये असणारी जी काही गोदूबाई आहे, काय गोदूबाई, आता जोशी नावाचे त्यांचे मित्र, मग जोशी नावाचे त्यांचे मित्र आणि त्यांची असणारी बहीण, आता त्या जोशी आणि यांची जवळपास 10 ते 12 वर्षाची घट्ट मैत्री होती. आणि मग त्यांनी सांगितलं की कारण विधवेचा पुनर्विवाह करणं किंवा विधवेशी पुनर्विवाह करणं हे त्या काळी विचार करा ना काय गोष्ट असेल. आजच्या कालावधीमध्ये आपल्याला विधवेशी पुनर्विवाह कुणी करत नाही आहे. बऱ्याच आपण म्हणतो बघा की भावाचं निधन झाल्यानं दिराने वहिनीशी मारली लग्नाची गाठ असं येतं. हे चांगलं आहे, समाज उपक्रम चांगला आहे हा, पण हे आपण जरी म्हणत असेल ना तरी ज्यांनी केलं आहे ना त्यांना समाज बोलत असतो, लक्षात घ्यायचं. समाजच काय, समाज बोललंच, समाज का गं सबसे बडा रोग कुछ तो कहेंगे लोग, समाज बोलणारच आहे. चांगलं केलं तरी बोलणार आहे, वाईट केलं तरी बोलणार आहे, क्लिअर आहे. फक्त इथं त्यावेळेस विधवा विवाह करणं, त्यावेळेस लक्षात घ्या, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती लक्षात घ्या, सामाजिक धार्मिक परिस्थिती समजून घ्या त्यावेळेची, आणि त्यावेळेस एवढी मोठी पावलं उचलणं नॉट ए जोक. आणि मग गोदूबाई जोशी, यांचं पूर्वीचं नाव गोदूबाई जोशी, आणि ह्या गोदूबाई जोशी नंतर लग्नानंतर मात्र काय झाल्या, आनंदीबाई कर्वे या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. क्लिअर आहे. हा बघा, त्याच्यानंतर महर्षी कर्वे यांनी विधवा पुनर्विवाह केलेल्या स्त्रीचं नाव काय, गोदूबाई. हा हा आनंदीबाई कर्वे यांच्या पूर्वीचं नाव काय, गोदूबाई. महाराष्ट्रातील भारतरत्न होणारे पहिले समाजसुधारक कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे. येतं कशा लक्षात, महाराष्ट्रातील पहिले भारतरत्न होणारे पहिले समाजसुधारक आणि मराठी व्यक्ती कोण असेल, तर ते कर्वे. हा महर्षी कर्वे यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार मिळाला, 1958. यस भारतरत्न. लगेच बघा, हे जर तुम्ही अशा पद्धतीनं वन लाईनर जर अभ्यास करत गेला ना, मी सांगतो तुम्हाला चॅलेंज आहे माझं, प्रत्येक विषयाच्या प्रत्येक ओळीला जर का तुम्ही असा वन लाईनरनं अभ्यास करत गेला ना, 100% पद आहे. तुम्ही काय करता, नेमकी हीच चूक करता, याला तुम्ही इग्नोर करता, काय आहे वन लाईनर, हां नाही आहेत ते, नाही आहेत ना, हल्लं बोल की हाकल देते MPSC फिर. हां
बघा 1958 1927 या वर्षी महाड येथे 14 तळे सत्याग्रह कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. अशा लक्षात, म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, पाणी प्यायचा अधिकार नव्हता, सार्वजनिक ठिकाणी पाणी प्यायचा. ज्यावेळेस पाणी पिले यातून, त्यावेळेस ते 14 तळ तिथल्या असणाऱ्या प्रस्थापित लोकांनी त्याच्यावरती गाईचं गोमूत्र शिपडून ते हे पवित्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पवित्र पवित्र असं काय असतं का? हां, पवित्र पवित्र काय असतं असं? लक्षात घ्या, आता काय लोकांची विचारसरणी असं त्याला आपण काय करू शकत नाही. बघा, लक्षात घ्या, आता इथं काय होईल सांगतो. इथं एक प्रश्न तयार होतो. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळे सत्याग्रह केला, नाशिकचं काळाराम मंदिर सत्याग्रह केला, मनुस्मृतीचं दहन केलं, हे जे आहेत ना, ह्याचा आयोग तुम्हाला काय करतं माहिती आहे? तुम्हाला काय तुम्हाला माहिती आहे तुम्हाला हे काय होतं? हे आत्ता मी तुम्हाला सांगितलं, 14 तळे सत्याग्रह महाडचा, नाशिक सत्याग्रह, काळाराम मंदिर, त्याच्यानंतर मनुस्मृतीचं दहन. हे आयोग तुम्हाला काय म्हणतं माहिती आहे? आयोग तुम्हाला घटनाक्रम विचारतं. आयोग तुम्हाला काय विचारतं माहिती आहे? काय विचारतं आयोग तुम्हाला? घटनाक्रम विचारतं. घटनाक्रम सांगा, आंबेडकरांनी केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, ओके मान्य आहे, लावा क्रम. वा, मग पहिल्यांदा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह केला, त्याच्यानंतर 14 तळे सत्याग्रह केला, मनुस्मृतीचं दहन केलं, केवला परिषदेमध्ये सांगितलं मी जन्माने हिंदू म्हणून आलो पण मरताना मात्र हिंदू म्हणून मरणार नाही, लावा जोड्या. जोड्या लावा म्हणण्यापेक्षा क्रमवार सांगा, अ ब क ड ड क फ अ ब. हा, कळतंय का? हा. कोणाला सामाजिक क्रांतीचे जनक म्हणलं जातं? महात्मा फुले. सामाजिक क्रांतीचे जनक कोणाला म्हणलं जातं? महात्मा फुलेंना म्हणलं जातं. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुलेंनी लिहिलंय. बघा, महर्षी कर्वे यांनी विधवा विवाहाला चालना देण्यासाठी कोणती संस्था स्थापन केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळ. लक्षात येत, सरळ नावामध्ये विधवा विवाहाला चालना देण्यासाठी कुठली संस्था स्थापन केली? विधवा विवाह उत्तेजक मंडळी. समजा हे जे समाजसुधारक आहेत, त्या समाजसुधारकांनी सांगितलं की बाबा तुम्ही विधवा विवाह करायला पाहिजे, विधवेशी विवाह करायला पाहिजे, आणि तोपर्यंत पहिल्या पत्नीचं यांचं निधन झालं होतं. तुमच्या माझ्यासारखा एखादा विचारू शकतो ना, तुम्ही लोकांना ज्ञान सांगताय पण तुम्ही का विवाह केला नाही? पण यांनी स्वतःवरती अशी वेळ कधी ओढवून घेतली नाही, पहिल्यांदा स्वतः विधवेशी विवाह केला आणि मग दुनियेला सांगितलं. म्हणून आपल्याकडे म्हणलं जातं संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. क्लिअर? हा, समजून घ्यायचं आहे बघा आपल्याला हे. 1867 मध्ये महात्मा फुलेंनी कोणत्या गृहाची स्थापना केली? बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना. म्हणजे ज्यावेळेस बालविवाह व्हायचा किंवा जरट विवाह व्हायचा, त्यावेळेस अनैतिक पद्धतीनं किंवा चुकीच्या मार्गानं ज्यावेळेस गर्भधारणा व्हायची आणि त्यातून जी काही संतती निर्माण व्हायची, म्हणजे ज्यातून मुलं निर्माण व्हायची, त्यावेळेस ती मुलं वगैरे अशी बाहेर कुठंही कचऱ्यावरती वगैरे, जसं आपण कचरा टाकतो तशी कचऱ्यावरती टाकून दिली जायची. आणि मग हे सगळं थांबवण्यासाठी महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. 1967 सांगितलं की तुम्ही असं काही करू नका, ती मुलं द्या, तुमची नावं गुपित ठेवली जातील. आणि ती मुलं वाढवली आणि नाव दिलं बालहत्या प्रतिबंध गृह. विचारसरणी लक्षात घ्या काय असेल. हा सॉरी, हा हे इथं हे थोडंसं मिस्टेक झालंय. 1863 पाहिजे. काय पाहिजे इथं? 1863 पाहिजे. हा सॉरी, 1863 पाहिजे. हा, 1855 या वर्षी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावरती आधारित होती? तृतीय रत्न. हा, ब्राह्मणी मूर्तीपूजा. तृतीय रत्न कोण? तृतीय रत्न माहिती तुम्हाला? एकाच मिनिटात सांगतो, तृतीय रत्न कोण आहेत? म्हणजे तुम्हाला लगेच कळेल तृतीय रत्न कोण आहेत. बघा, लक्षात घ्यायचं, हा इथं कोण आहे? देव आहे. हा इथं इथं हा कोण आहे? हा आहे माणूस. बरोबर, थेट संबंध कोणाशी व्हायला पाहिजे? थेट संबंध देव आणि माणूस. सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोचं मध्यस्थी. आलं मध्ये तृतीय रत्न. हा लक्षात यायचं, हे आलं बघा इथं तृतीय रत्न. कोण आलं तृतीय रत्न? भट, भटजी, पुरोहित. आला का तिसरं रत्न? दोन व्यक्तींच्या मधला कॉन्टॅक्ट आहे, मानव देव. आला का तृतीय रत्न? सर्व साक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी. हा काय आहे त्याला? मध्यस्थी नको आहे. आला का विषय लक्षात तुमच्या? तृतीय रत्न. हा हे असं आहे, कळतंय? हा, समजून घ्यायचं. मूर्तीपूजेवरती टीका केली बघा त्यांनी.
बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. बघा लक्षात घ्या मी काय सांगतो तुम्हाला. आर्थिक आयोग शब्द नाहीये. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन. हा स्त्री शिक्षणाच्या कार्यात मोठी कामगिरी करणारी व्यक्ती कोण आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्री शिक्षणामध्ये बघा, आता मला सांगा की मोठी कामगिरी म्हणजे काय हो? बघा फरक समजून घ्यायचा, फरक लक्षात द्या. 261 लोकांनी ऐका, शांत चित्तानं मी काय सांगतोय. मोठी कामगिरी, मग तुम्ही म्हणाल सर आगरकरांनी स्त्री शिक्षणाचा प्रयत्न केला, महात्मा फुलेंनी प्रयत्न केला, जांभेकरांनी केला, सगळ्याच लोकांनी केला, तरखडकरांनी पण केला. तरखडकरांची मुलगी तर अन्नपूर्णा तरखडकर ब्रिटनमध्ये जाणार आहे, पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती होती. सगळ्यांनी प्रयत्न केला. पण मोठी कामगिरी म्हणजे काय हो? मोठी कामगिरी म्हणजे स्पेशली महिला विद्यालय, स्पेशली महिला विद्यालय आणि स्पेशली पुन्हा महिला विद्यापीठ. स्पेशली महिला विद्यापीठ आला का विषय लक्षात? मोठी कामगिरी महिला विद्यालय स्थापन करणं. प्रयत्न केले, शाळा स्थापन केली. महात्मा फुलेंनी 1848 पुण्यातल्या बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यात शाळा चालू केली का? तर केली. पण तिचं नंतर काय झालं माहिती नाही. ते तेवढ्यापुरतं होतं, त्यांच्या जीवनापुरतं होतं. यांच्या जीवनानंतर मरणोत्तर देखील हे महाविद्यालय अजून आहे असे आहेत. पण जर का तुम्ही महात्मा फुलेंचं बघायला जाल, ते संपूर्ण नासधूस झालेलं आहे. म्हणून मोठी कामगिरी करणारा स्त्री शिक्षणाच्या कार्यात कोण असेल? महिला. तर ते कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे. येतो का विषय लक्षात? कळतंय का? हे असं आहे मोठी कामगिरी. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण सुधारक किंवा एखाद्या व्यक्तीला आपण ज्याचा जनक म्हणतो, त्यावेळेस त्याच्या पाठीमाग काही ना काही भूमिका असते हे समजून घ्यायला पाहिजे बाळांनो. कळतंय? महिला विद्यालय स्थापन केलं, नंतर महिला विद्यापीठ स्थापन केलं, ह्याच्यामुळं यांना काय म्हणलं जातं? स्त्री शिक्षणाच्या कार्यात. म्हणजे वास्तविकता अशी आहे की महात्मा फुलेंनी कार्य केलं 100% खरं आहे, त्याच्याबद्दल नो डाऊट, कुणीही डाऊट घेण्याचं कारण नाही आहे. पण भरीव कामगिरी त्याला स्वरूप देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते महर्षी कर्वींनी केलेलं आहे. आणि राहिला विषय महिलांना सामाजिक चळवळीमध्ये आणण्याचा, तर महिलांना सामाजिक चळवळीमध्ये आणण्याचं कार्य केलं ते म्हणजे महात्मा फुलेंनी. आणि राजकीय चळवळीमध्ये आणण्याचं कार्य कुणी केलं असेल ते म्हणजे महात्मा गांधींनी. दोन्हीही महात्माच, फक्त महिलांना राजकीय क्षेत्रामध्ये आणणारे महात्मा गांधी आणि सामाजिक चळवळीमध्ये आणणारे महात्मा फुले. लिहून ठेवायचं कुठंतरी. येतो विषय लक्षात? हा एकमेका करू साह्य. लिपिक परीक्षा छान छान छान, काही हरकत नाही. काय बोलतील पोरं काय सांगता येत नाही. असो स्त्रियांच्या अत्याचारास आला का विषय लक्षात? स्त्री शिक्षणाच्या कार्यात मोठी कामगिरी कोणाची आहे? कर्वींची आहे. का हे कळालं का? हा हे असं याचं कारण आहे बघा. त्याच्यानंतर बघा, स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा कोणी अंमलात आणला? तर तो राजर्षी शाहू महाराजांनी. स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा पहिला कायदा कोणी आणला? तर तो म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी आणलेला आहे बघा. हा ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये कोणी हिंदुस्थानातील उदारधर्म हा प्रबंध वाचला? विठ्ठल रामजी शिंदेंनी. हे महत्वाचं बघायचं होतं, वारंवार तुम्हाला प्रश्न विचारतं. काय प्रश्न आहे? ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेत हिंदुस्थानातील उदारधर्म. बघा आता इथं तुमचा दोन प्रश्न तयार होणार की ॲम्स्टरडॅम येथे विठ्ठल रामजी शिंदेंनी कोणता प्रबंध वाचला, कशाचं वाचन केलं? हिंदुस्थानातील उदारधर्म. मग हिंदुस्थानातील उदारधर्म हे या हा प्रबंध ॲम्स्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये कुणी वाचला? विठ्ठल रामजी शिंदेंनी. बरं, मला सांगा याच परिषदेमध्ये याच ॲम्स्टरडॅमला पुन्हा यांनी काय केलं होतं? मॅडम भिकाजी मादाम कामा यांनी काय केलं होत्या? जे राष्ट्रीय आपला ध्वज फडकवला होता बघा. क्लिअर आहे का? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणाला अस्पृश्यतेचा सखा असं म्हणलेलं आहे? राजर्षी शाहू महाराजांना. हो, का म्हणलेलं आहे बघा, का म्हणलेलं आहे? राजर्षी शाहू महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा सखा. मग खरंच अस्पृश्यतेचा सखा राजर्षी शाहू महाराजांना हे टायटल लागू होतं का? 100% लागू होतं. कसं? तुमचे महारत्न रद्द केलीत, त्यांच्यावरती अन्याय होत होता, रद्द केला. त्याच्यानंतर त्यांची जी काही ब्राह्मणी पदं आहेत ती काढून टाकली. कुलकर्णी वत्न नष्ट केली, तलाड्याला पगारी तलाटी नेमलं, आंतरजातीय विवाह केला. अरे केला का नाही? मग गंगाराम कांबळेला सत्यसुधारक नावाचं हॉटेल टाकून दिलं का नाही दिलं? मग हे सगळं अस्पृश्यांसाठीच केलं ना. अस्पृश्यांच्या
परिषदेच्या अध्यक्ष आहेत ते. म्हणून आंबेडकरांनी त्यांना काय सांगितलं, अस्पृश्यतेचा सखा म्हणलेलं आहे. हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी बाळांनो आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा, धरणांची उभारणी, शेतीचं आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वनसंरक्षण याची कल्पना प्रथम कुणी मांडली, महात्मा फुलेंनी मांडली. बघा, शेतकऱ्याचा असूड नावाचा जो काही ग्रंथ आहे, हा छोटे छोटे आहेत, थोडंसं काय करत चला वाचून घेत चला, आपल्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत. बघा, हा धरणांची उभारणी, कुणाची धरणांची उभारणी, शेतीचं आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यानशास्त्र व वनसंरक्षण याची संकल्पना कुणी मांडली, तर ती मांडली महात्मा फुलेंनी. तुम्हाला वाटेल राजे शाहू महाराजांनी वाट केली वगैरे, तसं नाहीये. ते कुणी मांडलेले, महात्मा फुलेंनी मांडलेले. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कुणी केली, विनोबा भावेंनी केली. बघा, ज्यांनी माझे ऑफलाईन लेक्चर केल्यात, ऑनलाईन लेक्चर केल्यात, मी त्यांना सांगितलं बघा चांगल्या बुद्धीनं की आज आपण जे म्हणतो ना, तीन आकडी, चार आकडी, सात बारा आमचा आहे, तो तुमचा नाही आहे, तो कुणाचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. मार्टिन बर्डनं त्याला उत्तर भारतातील शेतीचा प्रवर्तक मानतात, मार्टिन बर्डला. मार्टिन बर्डनं हे शेतीचे नकाशे रजिस्टर वगैरे सगळे तयार करून ठेवलेले आहेत. हां, तो कसं सांगितलेला आहे मी तुम्हाला. बघा, वेदांकडे परत चला, गो बॅक टू वेदाज. कुणी सांगितलं, स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती कुठल्या समाजामार्फत, आर्य समाजामार्फत. आर्य समाजाची शाखा कुठं आहे, म्हणजे कुठं स्थापना झाली, मुंबईला. मुंबईमध्ये कुठं, काकडवाडीला. मग कधी स्थापना झाली, 10 एप्रिल 1875. स्लोगन काय होता तिचा, गो बॅक टू वेदाज, वेदांकडे परत चला. हा वेदांकडे परत चला, स्वामी दयानंद सरस्वती. डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन कुणी केलं, बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यस, राजर्षी शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते, घाटगे घराणं होतं. बघा, त्यांचं मूळ दत्तकाल्य आहेत ते. इष्ट असेल तेच बोलणार आणि साध्य असेल तेच करणार, हे ब्रीदवाक्य कोणाचं आहे, गोपाळ गणेश आगरकरांचं, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. सामाजिक सुधारणाशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे, हे कोणाचं म्हणणं होतं, तर ते गोपाळ गणेश आगरकरांचं. सामाजिक सुधारणा झाली पाहिजे ना पहिल्यांदा, आणि मग या सामाजिक सुधारणा पहिल्यांदा घ्यायच्या की राजकीय सुधारणा पहिल्यांदा घ्यायच्या, याच्यामध्येच दोघांच्या मध्ये काय झालं, मतभेद निर्माण झाला. आता कोणाच्या मध्ये मतभेद निर्माण झाला, हा तर हा झाला आगरकरांच्या मध्ये आणि पुन्हा या ठिकाणी टिळकांच्या मध्ये. आणि म्हणून त्यांनी केसरी पदाचा राजीनामा दिला आणि सुधारक नावाचं त्यांनी काय केलं, वृत्तपत्र चालू केलं. त्याच्यामुळं आपण गोपाळ गणेश आगरकरांना सुधारक या नावानं देखील ओळखतो. बघा, क्लिअर. हा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराडजवळ टेंबू. हा आता कोणाचा जन्म कुठं झाला हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, इथं कोण कोण आहे, गोपाळ गणेश आगरकर. हा बघा, किती गोपाळ आहेत आपल्याकडे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ बाबा वलंगकर, चार गोपाळ झाले. लावा मॅच दपेर, दिले सगळे गोपाळ गोपाळ, डोक्याचा गोपाळ होईल ना, येतो कशा लक्षात. हा आणि जर डोक्याचा गोपाळ काला, जर तो गोपाळ काला माहिती आहे ना, ते दही अंडीमध्ये एकत्र केलं जातं ते, तसं जर व्हायचा नसेल तर हे करणं गरजेचं आहे. आगरकर टेंभू, टेंभू योजना, हा कराडाजवळची असणारी. त्याच्यानंतर देशमुख, पुण्यामध्ये जन्म झाला त्यांचा. हा हे असं करणं गरजेचं आहे. बघा, हा मग चर्चा वगैरे तुमची होऊ शकते. बघा, हा हा कोणाला लोकांचा राजा या नावानं ओळखलं जातं, राजर्षी शाहू महाराजांना. येस, कोणत्या संस्थानात पहिल्यांदा महारत्न रद्द करण्यात आली, तर ती म्हणजे कोल्हापूर. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी तो आदेश काढलेला आहे. स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण, छत्रपती राजर्षी शाहू महाराज. कोण आहेत, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आहेत. बघा, स्वतःच्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50% आरक्षण, लक्षात घ्या. विशिष्ट कम्युनिटी सांगितल्या का, SC ST OBC सांगितलं का, असलं काय नाही सांगितलेलं, काय सांगितले, मागास वर्ग सांगितलंय. काय सांगितलंय, मागास वर्ग. मग आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारेल, बघा आता थोडंसं वातावरण तापलं तर त्याच्यामध्ये आयोग विचारेल की अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांनी 50% आरक्षण ठेवलं. अनुसूचित फक्त जाती जमातीसाठी नाही, मागास वर्गासाठी. हा हा शब्द महत्वाचा आहे आपल्यासाठी, शब्द लक्षात घ्यायचा. बघा, महादेव गोविंद रानडे यांच्यावरती कोणाच्या कोणत्या संतांचा प्रभाव होता, संतांचा, संत तुकाराम महाराज. कोणाचा प्रभाव होता, संत तुकाराम महाराजांचा प्रभाव होता. बघा, त्याच्यानंतर मॅरेज ऑफ हिंदू विडोज हा ग्रंथ कोणी लिहिला, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. तुम्हाला असं वाटेल, तुम्हाला असं वाटेल, बघा लक्षात घ्या काय फरक आहे दोघांच्यातला. जिथं जिथं तुमचं कन्फ्युजन होईल ना असं वाटतंय, तिथं तिथं मी ते प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा बघा, मॅरेज ऑफ हिंदू विडोज कुणाचा आहे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि दी हाय कास्ट हिंदू वुमन, आता काय झालं माहिती आहे का, इथं हिंदू विडोज वुमन, मॅरेज ऑफ हिंदू विडोज आणि दी हाय कास्ट हिंदू वुमन, हे दोन्ही इंग्लिशमध्ये जर का तुम्ही वाचायला जाल ना, तर हे थोडेसे कळत नकळतपणे जवळ एकमेकांच्या येतात.
म्हणजे त्यांचे प्रोनाऊन्सिएशन थोडेसे असे जुळते मिळते जुळते होतात आणि त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून बघा, मॅरेज ऑफ हिंदू वेडूज हा ग्रंथ कोणी लिहिला? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. म्हणून पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना भारतातील, बघा मी काय सांगतोय, भारतातील भारतीय विधवा पुनर्विवाहाचे जनक म्हटलं जातं. कारण यांच्या सांगण्यानुसार 1856 लॉर्ड डलहौसी यांनी काय केला, पुनर्विवाहाचा कायदा संमत केला आणि म्हणून ब्रिटिश विधवा पुनर्विवाहाचा शिल्पकार म्हणून लॉर्ड डलहौसीला ओळखलं जातं. तर भारतीय विधवा पुनर्विवाहाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांना ओळखलं जातं. कळतंय का? हा, हे समजून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे सतीप्रथा बंद झाली आणि मग सतीप्रथेनंतर बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली विधवा पुनर्विवाहाच्या कायद्याची. 1856 कायदा झाला, लॉर्ड डलहौसीने केला. बघा तो क्लिअर. हा, मॅरेज ऑफ हिंदू विडोज कुणी केला? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. आता पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वामी दयानंद सरस्वती ह्या दोघांच्यात पण थोडासा काय होतो, गफलत होते. बघा, हा, ही गफलत देखील आपल्याला टाळायची आहे. दी हाय कास्ट हिंदू वुमन कुणी लिहिला? पंडिता रामाबाई. इथं पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आहे, खाली पंडिता रमाबाई. मी पुन्हा एकदा सांगतोय, मॅरेज ऑफ हिंदू विडोज पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, दी हाय कास्ट हिंदू वुमन पंडिता रमाबाई. त्याच्यानंतर आठवणी व अनुभव हे कोणी लिहिलं? विठ्ठल रामजी शिंदेने लिहिलंय. आठवणी आणि अनुभव कोण लिहिले? विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, की ज्यांना ऋषी मुनी समाज सुधारक या नावानं ओळखलं जातं. कारण त्यांची असणारी की वेशभूषा वगैरे जी आहे ती ऋषीमुनींसारखी दिसते, त्याच्यामुळे ऋषीमुनी समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? विठ्ठल रामजी शिंदे यांना ओळखलं जातं. की यांचा जन्म हा जमखंडीत मधलेला आहे, जमखंडी कर्नाटक. हां, सुबोध रत्नाकर कोणी लिहिलं? सावित्रीबाई फुले. हां, सुबोध रत्नाकर नावाचा कविता ग्रंथ आहे, तो कोणी लिहिला? सावित्रीबाई फुलेंनी. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंना ओळखलं जातं. ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना. कधी लिहिला हा? 1882 लिहिला. बघा, ताराबाई शिंदे, हा, लक्षात घ्यायचं, स्त्री पुरुष तुलना. आता का लिहिला? हे ज्यांनी ऑफलाईन ऑनलाईन लेक्चर केले त्यांना बघा. स्त्री पुरुष तुलना का लिहिला? बरं, स्त्री पुरुष तुलना आता एवढा माझ्याकडे वेळ नाहीये, पण मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदेने लिहिला. का लिहिला? त्याच्या पाठीमाग त्यांच्यावर ती टीका कोणी केली, यांच्या मदतीला कोण धावलं, जवळच्या लोकांनी कसा विश्वासघात केला, म्हणजे लहानपणी जे बालविवाह झाला, मोठ्यापणी ते न गेल्यामुळं कसा वाद निर्माण झाला, या सगळ्याचं वर्णन आहे. छोटं पुस्तक आहे, कधी वेळ मिळाला तर वाचून घ्या. हां, ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्या देवालाही मी मानणार नाही. हे गौरवोद्गार कोणाचे आहेत? लोकमान्य टिळकांचे आहेत. कोणाचे आहेत? लोकमान्य टिळकांचे आहेत. बघा, हे विषय लक्षात, काय सांगतोय मी, हां, ही अस्पृश्यता जर का तो देव मानणार असेल ना, तर त्या देवालाही मी मानणार नाही, असं कोण म्हणत होते? लोकमान्य टिळक म्हणत होते. बघा, कोण म्हणत होते? लोकमान्य टिळक म्हणत होते, लक्षात घ्यायचं. हा, आता बघा पुढं. गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपियरचा हॅम्लेटच्या मराठी रूपांतराचं नाव काय? विकार विलसित. काय आहे? विकार विलसित. म्हणजे हॅम्लेट हे नाटक कोणाचं आहे? शेक्सपियरचं. हा, मग शेक्सपियरचं एक खूप चांगलं वाक्य आहे. बघा, काय आहे शेक्सपियरचं वाक्य? असं आता सांगत नाही आहे, इथे ऑफलाईनला आला तर कधी सांगेन. गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेट मराठी रूपांतराचं नाव काय होतं? तर ते विकार विलसित होतं. बघा, देवाने माणसाला निर्माण केलं नसून माणसानं देवाला निर्माण केलंय, असं कोण म्हणत होते? विठ्ठल रामजी शिंदे, ऋषी मुनी. पण माहिती आहे का कसा देवाचा जन्म कसा झाला? पण सुरुवातीला ती चित्रलिपीवरती वगैरे होते, हे लिखाणामध्ये जे आहे तेच आपण बोलणार ना, येतो का विषय लक्षात? हा, देवाने माणसाला निर्माण केलं नसून माणसानं देवाला निर्माण केलंय. सर्व साक्षी जगतपती त्याचं नकोच मध्यस्थी, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. क्लिअर आहे? म्हणजे ईश्वर एक आहे. हा, समजून घ्या. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेल्या शेवटचा ग्रंथ कोणता? शेवटचा ग्रंथ त्यांनी कोणता लिहिला? पॅरालिसिस झाला होता महात्मा फुलेंना आणि मग त्याच्यातून त्यांनी शेवटचा ग्रंथ कोणता लिहिला? सार्वजनिक सत्यधर्म. कोणता लिहिला? सार्वजनिक सत्यधर्म. येस, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा कोणी लिहिला ग्रंथ? विठ्ठल रामजी शिंदे. आणि भारतीय रुपयाचा प्रश्न हे कोणी लिहिलं? प्रॉब्लेम ऑफ रुपीज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कसं कन्फ्युजन आहे बघा, कसं कन्फ्युजन आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणला की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटतात, कारण ते दलित चळवळीचे नायक आहेत. क्लिअर? पण ते तसं आहे का? नाही आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
आणि भारतीय रुपयाचा, इथं अस्पृश्यता आहे आणि खाली रुपये आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि भारतीय रुपयाचा प्रश्न. रुपयाचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यतेचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे. क्लिअर आहे का? हां, हे असं आहे बाबू भैया, हे खूप खतरनाक काम आहे. याचं याला आणि याचं याला असं होऊ शकतं. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न विठ्ठल रामजी शिंदे आणि भारतीय रुपयाचा प्रश्न. काहींना वाटणार की अरे अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कारण ते दलित चळवळीचे नायक आहेत. चला मग आपण उत्तर बरोबर लिहू. मग ते उत्तर त्याने लिहिलं की ते उत्तर चुकतं, रूमवर येतो, उत्तर बघतो, प्रश्न चुकलेला असतो, टेन्शनमध्ये जातो, पुढच्या वर्षी तयारी करतो. मग हा असं आहे, त्यामुळे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, हा राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली? सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर. दोन्ही नावं एक आहे लक्षात घ्यायचं. सदाशिव बेनाडीकर, सदाशिव लक्ष्मण बेनाडीकर एकच आहे, सदाशिव लक्ष्मण पाटील पण एकच आहेत. हे सदाशिव लक्ष्मण पाटील बेनाडीकर आहेत. आला का विषय लक्षात? हा, हे असं आहे. मग काही वेळेस आयोगानं उत्तर, काही ठिकाणी आयोगानं सदाशिव लक्ष्मण पाटील दिलंय, तर काही ठिकाणी सदाशिव लक्ष्मण बेनाडीकर दिलंय, किंवा काही ठिकाणी आयोगानं सदाशिव बेनाडीकर दिलेलं आहे. सगळे एकच आहेत. हा, येतो विषय लक्षात. पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कोणी केली? छत्रपती राजर्षी शाहू महाराज. महर्षी कर्वे यांना विद्यापीठाची देणगी, यांना विद्यापीठात देणगी कोणी दिली? दामोदर ठाकरसी. मग यांनी त्यावेळी सांगितलं की आम्ही तुमच्या विद्यापीठाला दान देतो 16 लाख रुपये समथिंग, आणि तुम्ही काय करा की आमच्या आईचं नाव द्या. आणि मग ते तेव्हापासून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी, अर्थातच SNDT. पण तुम्हाला माहिती आहे का, हे 1916 जरी स्थापन झालं असेल ना विद्यार्थी मित्रांनो, तरी 1947 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर याला काय मिळालेले? मान्यता मिळालेली आहे. हे आपलं दुर्दैव आहे सगळ्यात मोठं. हा हा गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचं मराठीत रूपांतर केलं? हॅमलेट. हेल्मेट नव्हे, काय ते हॅमलेट आहे बघा. हा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? महर्षी दोंडो केशव कर्वे. लक्षात यायचं बघा, कर्वींनी एक समाजसुधारक म्हणलं ना की त्याने स्थापन केलेल्या संस्था, त्याचा उद्देश, त्याचं कार्य, ती संस्था स्थापन करत असताना तिला इतर व्यक्तींनी केलेलं सहकार्य, की ज्याला आपण को पर्सन्स म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पद घ्यायचं आहे ना, लाखो विद्यार्थ्यांचं हजारोमध्ये यायचं आहे, हजारोमधून शेकड्यामध्ये यायचं आहे, आणि शेकड्यामधून पुन्हा आपल्याला पद घ्यायचं आहे, असं वेचून घ्यायचं आहे. करावं लागेल प्रत्येक विषयाला. हा हा कोणत्या समाजसुधारकाने परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला? भाऊदाजी नाट. लक्षात यायचं, कोणत्या समाजसुधारकाने परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्याकरता हे झाला. तर परवाना अधिनियम म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो लायसन ऍक्ट. काय ज्याला आपण लायसन ऍक्ट. जर समजा आता मला सांगा, जे सर्व व्यापारी म्हणजे जे उद्योगधंदा करतात सगळ्यांच्याकडे लायसन असेलच असं नाही आहे, पण काही ठिकाणी जे महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत त्यांना लायसन लागणारच आहे. तुम्हाला मेडिकल टाकायचं आहे, लायसन पाहिजेच ना, बरोबर आहे का? रस्त्यावरती एखादा आपला चर्मकार बांधव कार्य करतो त्याला लायसनची गरज नाही आहे, पण जर मेडिकल टाकायचं आहे हां लायसन लागणार ना भाऊ भैया, तसं कसं चालेल? बघा भाऊदाजीला हिंदी भाषेला हिंदी ऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असं कोणी सुचवलं होतं? विनायक दामोदर सावरकरांनी सुचवलं होतं. ब्रिटिश शासनाने 1840 जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली होती? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बघा जस्टिस ऑफ द पीस सगळ्यांची नेमणूक केली आहे, पण कोणत्या वर्षी? 1840 ब्रिटिश शासनाने जस्टिस ऑफ द पीस ह्या पदव्या होत्या, जस्टिस ऑफ द पीस. त्याच्यानंतर रायबहादूर, रावबहादूर, दिवाणबहादूर, नाईटहूड, येतो विषय लक्षात. त्याच्यानंतर पुन्हा कैसरी हिंद, सर, ह्या पदव्या दिल्या जायच्या. एक विशिष्ट कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, तर त्यावेळेस काय केलं जायचं? या पदव्या दिल्या जायच्या. बघा क्लिअर. हा महात्मा फुलेंना महात्माई पदवी कोणी दिली? मुंबईच्या नागरिकांनी दिली. बघा हा महर्षी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती पदवी दिली? सन्मानदर्शक पदवी दिली. बघा कोणी दिली? LLD, लिटरेचर ऑफ डॉक्टर, LLD. येतो विषय लक्षात. काही व्यक्तींना बघा ह्या मानद पदवी असतात, त्याचं शिक्षण म्हणजे तुम्हाला डॉक्टरेट मिळायसाठी तुम्ही MBBS करायलाच पाहिजे अशातला भाग नाही, मानद पदवी असतात, मानद. विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी पंडित रमाबाईंनी कोणती संस्था स्थापन केली? शारदा सदन. मग शारदा सदनचा उद्देश काय? विधवा स्त्रियांना मदत करणे. शारदा सदनचा उद्देश काय? विधवा स्त्रियांना मदत करणं. विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी पंडित रमाबाईंनी कोणती संस्था स्थापन केली? शारदा सदन स्थापन केली. बघा काय केली? शारदा सदन. हा
पंडिता रमाबाईंच्या कोणत्या संस्थेमार्फत ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला जायचा? मुक्ती सदन, हा लक्षात घ्यायचं. आणि म्हणजे तुळशीची झाडं वगैरे फोडली होती ते प्रकरण थोडंसं वाचून घ्या डिटेलमध्ये. सांगितलं असतं पण इथं मला वेळ नाही आहे. हां, बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात, इतिहास हा जगायचा असतो, सांगायच्या गोष्टी असतात, पण ते काय होतं की वेळेच्या अभावी ते बंधन आहे आपल्यावरती, ते बंधन आपल्याला झोगारता येत नाही. श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित आहे. बघा ते प्रकरण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे राजकीय हक्कासाठी 1936 कोणत्या पक्षाची स्थापना केली? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. बघा कशाची? स्वतंत्र मजूर पक्ष. आचार्य अत्रे यांनी कोणाला शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असं म्हणलेलं आहे? नाना जगन्नाथ शंकरसेठ. आता ह्याचा अर्थ काय होतो? शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट म्हणजे शिरपेच म्हणजे ज्याला आपण क्राऊन म्हणतो, हां, जे राजाच्या डोक्यावरती असतं ते, बरोबर आहे का? मग हे जे क्राऊन आहे, क्राऊन न चढवलेला, आता राजा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते डोक्यावरती त्याच्या तो ताज वगैरे येतो किंवा जे क्राऊन वगैरे येतं ते महल वगैरे येतं डोक्यावरती त्याच्या, बरोबर, राजा. पण मुंबईचा अनभिषक्त सम्राट व मुंबईचा शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट म्हणजे कोण? नाना जगन्नाथ शंकरशेठ. मग नाना जगन्नाथ शंकरशेठने असं काय केलं होतं की ज्याच्यामुळं आचार्य अत्रे यांना मुंबई शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असं म्हणतात? सगळ्यात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली, पुणे मुंबई रेल्वे तयार करण्यासाठी त्यांचा हातभार आहे. त्याच्यानंतर 16 एप्रिल 1853 जी रेल्वे धावली त्याच्यामध्ये त्याचा सहभाग आहे. त्याच्यानंतर ज्या काही कॉटन मिल वगैरे चालू झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. म्हणजे एकूण मुंबईचा सामाजिक, आर्थिक, राजकीय जो काही विकास केलेला आहे सामाजिक सहित, त्याच्यामुळं त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट असं ओळखलं जातं. बघा येतं विषय लक्षात. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांना मुंबईचा अनभिषक्त सम्राट या नावानं ओळखलेलं आहे. राजर्षी शाहू महाराजांनी दाजीपूर जवळ कोणत्या नदीवर धरण बांधलं? भोगावती नदीवरती बांधलं. बघा हां, भोगावती नदीवरती काय केलं त्यांनी? धरण बांधलेलं आहे. धनकवडी पुणे येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालाश्रमाची सुरुवात कोणाच्या मदतीने केली? शिवाप्पा. कोणाच्या मदतीने केली? शिवाप्पा यांच्या मदतीने यांनी काय केले? बघा, व्हिक्टोरिया बालाश्रमाची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते कोण? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. बघा, आता मागाशी आपण कर्वेंच्याबद्दल बघितलं होतं की भरीव कामगिरी कोणी केली? त्यांनी केली होती. मग महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते कोण? बघा, मी नावं सांगितली, आगरकर सांगितलं, जांभेकर सांगितलं, त्याच्यानंतर कर्वे बघितले आपण. मग हे सर पहिले पुरस्कर्ते कोण म्हणजे काय? ही काय भानगड आहे सर? पहिले पुरस्कर्ते, हे पहिले पुरस्कर्ते कोण? भरीव कामगिरी कुणी केली? सामाजिक चळवळीमध्ये कुणी आणलं? हे ज्यावेळेस शब्द कळतील ना, शब्द, त्यातला अर्क ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना, त्यावेळेस खरी मजा आहे अभ्यासाची. नुसता पाठ करत चाललाय, पहिले पुरस्कर्ते बाळशास्त्री जांभेकर. अरे पण पहिले पुरस्कर्ते का म्हणतात हे बघा ना. कारण मुंबईच्या कायदे मंडळामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाविषयी पहिला आवाज उठवणारा, बऱ्यापैकी माहिती आपल्यापर्यंत आलेलीच नसते आणि आपण 1-2 पुस्तकं वाचत असतो, बरोबर आहे. आता आम्हाला शिकवायचं, आम्ही 1-2 पुस्तक थोडी ना वाचत तुमच्यासमोर उभं राहणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या यात, की पहिले पुरस्कर्ते हे बाळशास्त्री जांभेकर आहेत. की स्त्रियांच्याबद्दल प्रश्न मांडणे वगैरे जी सुरुवात पहिल्यांदा केली ना 1848 महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्याच्या अगोदर दर्पणमधूनच हे काय केलं जायचं, स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी आवाज उठवला होता, म्हणून त्यांना स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते असं म्हटलं जातं. हे तो विषय लक्षात. हा असं आहे. आणि काय होतं माहिती आहे का, हे जे सगळं बघायच्या अगोदर आहे ना, समजा आपण महात्मा फुलेंना बघितलं, आगरकरांना बघितलं, कर्वेंना बघितलं, सगळं कन्फ्यूज व्हायला लागलं. एकच लक्षात यायचं, त्या व्यक्तीचा, त्या समाजसुधारकाचा कार्यकाल तपासायचा. सगळ्यात भारी काय करायचं? कार्यकाल तपासायचा. कार्यकाल तपासला रे तपासला की मग आपल्याला कळेल की पहिला कार्यकाल ज्याचा असेल तो काय असेल? पुरस्कर्ता असेल. हां, बघा लक्षात यायचं. मग आता काही ठिकाणी काही लोक म्हणतील की सर यांच्या अगोदर पण होते, पण लक्षात यायचं ऑथेंटिक दृष्ट्या म्हणजे कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. हा हा. अनाथ बालिकाश्रमाची, अनाथ बालिक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले. विधवागृहाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा, विधवागृह इथं, विधवागृह आणि बाल हत्या प्रतिबंधक गृह, तिथलंही गृह इथलंही गृह, हा हा, हे सगळं जमलिंग होतं कर्वेंनी केलं. बघा, निराश्रित सेवा सदनाची स्थापना कोणी केली? जनाक्का शिंदे. कोणी केली? जनाक्का शिंदे. निराश्रित सेवा सदनाची स्थापना, बस एवढंच विषय लक्षात घ्या. निराश्रित सेवा सदन, जनाक्का शिंदे. त्याच्यानंतर हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. त्याच्यानंतर आर्य समाज. हे मॅच द पेरला प्रश्न तयार झालाच बघा तुमचा,
निराश्रित सेवा सदन, हिंदू लेडी सोशल ची स्थापना कोणी केली, झाला प्रश्न मॅच द पेरला, लावा जोड्या, हां कळतंय का? हां बघा मग रमाबाई रानडे, पंडित रमाबाईंनी रमाबाईंना शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला? केसरी हिंद ही पदवी दिली. बघा कोणाला दिली? केसरी हिंद. मग काय होतं बरं केसरी हिंद? केसरी हिंदचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो की या भारताचे तुम्ही सम्राट आहात त्या क्षेत्रातले, त्या क्षेत्रातले. मग केसरी हिंद राणी व्हिक्टोरियाने हा 1900 पुरस्कार चालू केला होता आणि 1947 हा पुरस्कार आपल्याकडे काय आहे? बंद पडलेला. बघा रखमाबाई राऊतांना पण केसरी हिंद पदवी मिळालेली आहे. महात्मा गांधींनी बोर युद्धामध्ये ब्रिटिशांना मदत केल्यामुळं, ब्रिटिशांच्या जखमी सैनिकांना किंवा भारतीय सैनिकांना शुश्रूषा किंवा त्यांची सेवा केल्यामुळं देखील त्यांना ब्रिटिशांनी काय केलेलं आहे? केसरी हिंद पदवी महात्मा गांधींना पण दिलेली आहे. हे देखील तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा हा माझे पुराण हे आत्मचरित्र कोणाचं आहे? आनंदीबाई कर्वे. माझं पुराण, हां हां काही लोक असतात बघा आपल्याकडं, त्याच्याकडे कधीही जावा ते कायम बरळत असतं, कायम बरळत असतं इन द सेन्स काही म्हणत असतं, मग त्याचं पुराण चालू असतं. बघा पुराण, पण हे पुराण चांगलं आहे, पुराण नव्हे, काय आहे? पुराण आहे. हा शारदा या लोकप्रिय नाटकात बालविधवा बालविवाहाचा प्रथम प्रश्न कोणी मांडला? तर गोविंद बल्लाळ यांनी मांडलेला. बघा शारदा नाटक. हा हा पुढे बघा 1882 हंटर कमिशन समोर स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारी सहित प्रभावीपणे कोणी मांडली? पंडित रमाबाई. 1882 हंटर कमिशन, हंटर कमिशनची स्थापना का करण्यात आली? आपल्याकडे 1854 जो काही वूडचा कलिता होता, या वूडच्या कलितेची किती प्रमाणामध्ये अंमलबजावणी झालेली आहे याचा विचार करण्यासाठी किंवा याची अंमलबजावणी किती झाली हे पाहण्यासाठी 1882 हंटर कमिशन आपण स्थापन केलं WW हंटर यांच्या अध्यक्षतेखाली. याच्यामध्ये महात्मा फुलेंनी साक्ष दिली. महात्मा फुलेंनी साक्ष देताना सांगितलं की BA MA हे महार मांग या जातीमध्ये BA MA औषधाला देखील नाही आहेत असं त्यांनी सांगितले. ब्राह्मण शिक्षण हे मगरूरीचे असतात आणि मग या महार मांग या जातीच्या विद्यार्थ्यांचा विकास करायचा असेल तर त्यांना त्यांच्याच कम्युनिटीतले शिक्षक नेमणं गरजेचं आहे असे महात्मा फुलेंनी साक्ष दिली. त्याच्यानंतर सर सय्यद अहमद खान यांनी पण साक्ष दिली. सय्यद अहमद खान यांनी असं सांगितलं की ब्रिटिशांच्या ज्या इंग्रजी शिक्षणाचा सर्वाधिक कमी फायदा हा कुणाला झाला आहे? तर तो झालेला आहे या मुस्लिम समाजाला. आणि मग मेडिकल एज्युकेशन संदर्भामध्ये काय केलेलं आहे? पंडित रमाबाईंनी स्त्री शिक्षणाची स्थिती त्यांच्यासमोर मांडलेली आहे. बघा येतो विषय लक्षात, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हां हां त्याच्यानंतर बघा बघा दुधगाव विद्याप्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याच्या अगोदर अगोदर काय केले आहे? दुधगाव विद्याप्रसारक मंडळाची स्थापना त्यांनी केली. भाऊराव कुदळे वगैरे त्याच्यामध्ये आहेत, सत्यप्पा पाटील. हां बघा मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली? विनायक दामोदर सावरकरांनी. कधी केली मित्रमेळा? 1900. मग 1904 कुठल्या संघटनेमध्ये रूपांतर झालं? अभिनव भारत. कशामध्ये झालं? अभिनव भारतमध्ये झालं. बघा हां 1920 मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली होती? राजर्षी शाहू महाराजांनी भरवली होती. बघा हा 1889 इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली? महादेव गोविंद रानडे. म्हणूनच आपल्याकडे महादेव गोविंद रानडेंना हिंदी अर्थशास्त्राचे काय म्हणलं जातं? त्यांना जनक असं म्हणलं जातं. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? महादेव गोविंद रानडे. त्याच्यानंतर 1889 मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलावून त्यांना स्त्रियांच्या केश वापरण्यापासून कोणी प्रवृत्त केलं? महात्मा ज्योतिबा फुले. बघा कुठं? मुंबई. आता एक गोष्ट लक्षात द्यायचं, न्हाव्यांची सभा म्हणजे आपला जो काय असणारा नाभिक समाज आहे. हां लक्षात द्यायचं, आयोगाचं स्टेटमेंट आहे म्हणून मी असंच घेतलं 1989. आता बघा बऱ्याच लोकांना असं वाटेल की महात्मा फुलेंनी तर तळेगाव डंबेरे येथे नाभिक समाजाचा संप घडवून आणला, अगदी बरोबर आहे, पण मुंबईमध्ये कसं काय बरं महात्मा ज्योतिबा फुले जातील? लक्षात घ्यायचं, याचं लोण मुंबईच्या कायदेमंडळापर्यंत पसरलेलं होतं आणि मग नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीनं त्या ठिकाणी काय झालेलं आहे हे सगळं झालेलं आहे. बघा क्लिअर आहे, म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा मृत्यू होण्याच्या पूर्वी हे वाटाघाटी किंवा ज्या काही बोलण्या आहेत त्या झालेल्या आहेत आणि मग त्याच्यानंतर पुन्हा महात्मा फुलेंनी मुंबईमध्ये पण त्याचं काय केलेलं आहे? प्रतिनिधित्व केलेलं आहे. क्लिअर आहे, लक्षात घ्या. हा 1885 ते 1915 या काळात कोण मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखला गेला? फिरोजशाह मेहता. बघा आला का आता कालावधी? आला कालावधी. हा 1885 ते 1915 ह्या तुमच्या बऱ्यापैकी PYQ पण कव्हर झाले, बरोबर बाळांनो? हा टेन्शन घेऊ नका. 1885 ते 1915 या काळात कोण मुंबईचा अनभिषिक्त राजा? आता मुंबईचा अनभिषिक्त राजा अजून एकदा बघितलं आपण, नाना जगन्नाथ शंकर शेठ हा हे पण आहेत, त्याच्यानंतर पुन्हा फिरोजशाह मेहता पण आहेत, आता झाले दोन. येतो का विषय लक्षात? हा
समजून घ्यायचं 1885 ते 1915 .. यांनी नाशिक येथे ग्रंथोद्योग मंडळाची स्थापना केली. कुणी? न्यायमूर्ती रानडे. मग तुम्हाला असं वाटतं की नाशिक म्हणजे विनायक दामोदर सावरकर सावरकरांनी केली असेल? बिलकुल नाही. कुणी केली ती? नाशिक येथे ग्रंथोद्योग मंडळी न्यायमूर्ती रानडेंनी केली. हां, ज्यावेळेस ते कलेक्टर होते किंवा जज वगैरे होते त्यावेळेस त्यांनी ते केलेलं आहे बघा. हां हां. हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कुणी केली? रमाबाई रानडेंनी केली. कुणी? रमाबाई रानडेंनी. हां. मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जातं? फिरुजशहा मेहता. सांगितलं मी तुम्हाला दी हाय कास्ट हिंदू वुमन कोणाचं आहे? पंडित रमाबाईंचं आहे. येस, झाला आहे प्रश्न, रिपीट आला आहे. एम ए साठी बघा, एम ए मास्टर ऑफ आर्ट, एम ए साठी यांनी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला. कुणी लिहिला? यांनी. यांनीच्या पुढे असा .. पाहिजे होता पण तो ऑपरेटरकडून चुकला आहे. एम ए साठी यांनी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहिला. कुणी लिहिला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध कोणत्या शिक्षणासाठी लिहिला? एम ए साठी. एम ए साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता प्रबंध लिहिला? प्राचीन भारतातील व्यापार. कुठला भारतात? प्राचीन. आयोग तुम्हाला इथं आधुनिक मध्ययुगीन असं काहीतरी देईल पण ते काय आहे शब्द? प्राचीन भारतातील व्यापार असं आहे बघा. हा हा. भारतातील पहिली महिला संपादक कोण? तानुबाई बिर्जे. भारतातील पहिली महिला संपादक. कुठल्या वृत्तपत्राच्या संपादक होत्या त्या? दिनबंधू. काय होत्या? दिनबंधू वृत्तपत्राच्या संपादक होत्या बघा त्या. कृष्णराव भालेकरांनी जे काही स्थापन केलं होतं त्याच्यानंतर कृष्णराव भालेकरांच्या नंतर याचं नेतृत्व हे वृत्तपत्र बंद पडायच्या मार्गावरती होतं. हे सुरुवातीला वृत्तपत्र पुण्यामध्ये चालू झालं, बंद पडलं. मग हे वृत्तपत्र नारायण मेघाजी लोखंडेंनी मुंबईला नेलं, मुंबईमध्ये चालू केलं. मग मुंबईमध्ये दिनबंधू वृत्तपत्र चालू करणारे कोण आहेत आपल्याकडे? नारायण मेघाजी लोखंडे. कळतंय का? हे असं हे ना लिंक लागली ना लिंक की तुमचा विषय संपतो बघा. लिंक लागली पाहिजे. मग त्याच्यानंतर पुन्हा वासुदेव बिर्जे. आता वासुदेव बिर्जे कोण होते? तानुबाई बिर्जेंचे पती होते. आता तानुबाई बिर्जे या मूळच्या पुण्याच्या आणि वासुदेव बिर्जे हे मूळचे नगरचे. योगायोग असा झाला की या दोघांच्या विवाहामध्ये दोन्हीकडच्या पार्ट्या म्हणजे तानुबाई बिर्जे म्हणजे तानुबाईंची फॅमिली आणि वासुदेवांची फॅमिली ह्या दोन्हीही फॅमिलीया सत्यशोधक समाजाशी जोडल्या गेलेल्या होत्या. आणि मग पतीच्या निधनानंतर वासुदेव बिर्जेंच्या निधनानंतर तानुबाई बिर्जेंनी स्वतःचं सोनं गहाण ठेवून लंकेची पर्वती होऊन दिनबंधू वृत्तपत्र चालवलेलं आहे. म्हणून दिनबंधू वृत्तपत्राच्या किंवा भारतातील पहिली महिला संपादक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तानुबाई बिर्जे यांना ओळखलं जातं. बघा, येतो विषय लक्षात? हा हा. हे असं आहे, असा इतिहास आहे. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोगी यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सुविधा कोणी केली? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केलेली आहे. हा हा. लोकहितवादी म्हणजे बघा कोण? लोकहितवादी म्हणून कोणता समाजसुधारक ओळखला जातो आपल्याकडे? गोपाळ हरी देशमुख. चलो, राजर्षी शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? सदाशिवराव बेनाडीकर. आले का पुन्हा? सदाशिवराव लक्ष्मण पाटील बेनाडीकर. आता काय विचारले फक्त? सदाशिव बेनाडीकर. मग आलं सदाशिव लक्ष्मण बेनाडे, सदाशिव लक्ष्मण पाटील. मग मात्र तुमचं काय होतं? कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे, सोल्युशन का पता नाही. अगरबत्तिया खाक हो गई, गॉड तो फिर भी दिखा नाही. कळतंय? म्हणजे कसं? शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमला? कोणाला नेमलं ते? हां, येतो विषय लक्षात? कोणाला नेमलं त्यांनी नवीन शंकराचार्य म्हणून? सदाशिवराव बेनाडेकरांना नेमलेलं आहे बघा. कळतंय? येस. महादेव गोविंद रानडे यांचं जन्मस्थान कोणतं? निफाड. गोपाळ हरी देशमुख यांचं जन्मस्थान पुणे. गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मस्थान टेंभू. विठ्ठल रामजी शिंदे यांचं जन्मगाव जमखंडी. लावा मॅच द पेयरला, काय करा? लावा मॅच द पेयरला प्रश्न विचारा. आयोगाने तुम्हाला मॅच द पेयरला प्रश्न का विचारू नये सांगा बरं मला? आयोगाने मॅच द पेयरला का विचारू नये? महादेव गोविंद रानडे, निफाड, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ बाबा वलंगकर. हा हा. तानुबाई बिर्जे कोणत्या वृत्तपत्राचं संपादन करत होत्या? दिनबंधू. तुम्हाला सांगितलं मी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचे अध्यापन कोणी कोणी केले? फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बघा कोणी कोणी केलं? बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, धोंडो केशव कर्वे या तिघांनीही काय केलं आहे? फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवलेलं आहे. गणित. हा, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि धोंडो केशव कर्वे ह्या तिघांनी काय केलं? त्याचं नेतृत्व केलंय बघा. हा हा. सिल्वर ज्युबली रुरल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना कोणी केली? कर्मल भाऊराव पाटील. हा, म्हणजे
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अध्यापक वर्ग तयार करणं आणि तो अध्यापक वर्ग ट्रेनी असावा, हां, म्हणजे तो काय असावा, प्रशिक्षित असावा, यासाठी हे त्यांनी स्थापन केलं आहे बघा. हा समाजसुधारक, इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. क्लिअर आहे? म्हणजे बघा, लक्षात घ्यायचं, समाजसुधारक पण आहेत ते इतिहासकार पण आहेत, त्यांनी इतिहास लिहिला. हा, इतिहासाच्या पुस्तकात बघा, त्यांच्या समाजसुधारकांच्या लेक्चरमध्ये बघून घ्या एकदा. हा, अर्थशास्त्रज्ञ पण आहेत, हिंदी अर्थशास्त्र जनक म्हणून ओळखलं जातं, शिक्षणतज्ञ पण म्हणणं आहेत, म्हणजे ऑल इन वन अशा पर्सनॅलिटी आहेत आपल्याकडे. काय आहेत? ऑल इन वन. मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे पहिले भारतीय कोण? बाल मंगेश वागळे. लक्षात घ्या, मुंबईत वकील म्हणून सेवा देणारे पहिले भारतीय कोण आहेत आपल्याकडे? बाळ मंगेश वागळे. कोण आहेत? बाळ मंगेश वागळे. हा, प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव कोण? बाळ मंगेश वागळे, की ज्यांनी मुंबईमध्ये पहिल्यांदा वकिली सुरुवात करणारे ते पहिले भारतीय होते. हा, मुंबई पुणे मार्गाजवळ मांगीर बाबा मंदिर म्हणजेच कोणाची समाधी आहे? रागोजी साळवे यांची समाधी आहे. बघा, ती देशातील कोणत्या संस्थानात प्रथमता सर्व जाती धर्माच्या मुलांच्यासाठी वसतिगृह सुरू करण्यात आली? कोल्हापूर. मग कोल्हापूर हे संस्थान काय आहे? जिथं मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण दिलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज, की ज्यांना लोकांचा राजा या नावानं ओळखलं जातं, की त्यांनी त्यांच्या संस्थानांच्या मध्ये शिक्षण जे आहे हे शिक्षण तर त्यांनी फ्री केलंच, पण जो कोणी पालक आपल्या विद्यार्थ्याला किंवा आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाही त्यांच्यावरती त्यांनी दंड ठरवलेला आहे. प्रत्येक घरावरती एज्युकेशनल टॅक्स लावणारं कोल्हापूर हे प्रथम राज्य आहे. कोल्हापूर हे प्रथम काय आहे? संस्थान आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा, आणि वसतिगृहाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनाच ओळखलं जातं. बघा, येस, अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली? पंडित रमाबाई. एका दगडात किती पक्षी मारले गेले? बघा, अंधांसाठी पंडित रमाबाईंनी कोणती शाळा चालू केली? बातमी सदन. क्लिअर आहे? बातमी सदन ही कोणासाठी शाळा पंडित रमाबाईंनी सुरू केली? अंधांसाठी. मग अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी स्थापन केली? पंडिता रमाबाईंनी. एकच प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने. येस, मराठमोळा आणि मराठमोळ्याची पुरवणी हे लेख कोणी लिहिले? गोपाळ गणेश आगरकर. येतो विषय लक्षात? मराठमोळा आणि मराठमोळ्याची पुरवणी कोणी लिहिलं? गोपाळ गणेश आगरकर. गुजराती अँड गुजरातीज हे मात्र विष्णुबुवा ब्रह्मचारींनी लिहिलंय. बघा, सॉरी, बेहरामजी मलबारी यांनी लिहिलेलं आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी नाही आहे, तर ते बेहरामजी मलबारी आहेत. विष्णू ब्रह्मचारी या टोपण नावानं कोणाला ओळखलं जातं? विष्णू भिकाजी गोखले, साम्यवादाचा पहिला प्रतिपादक, गत्र्य मोडखलकर असं यांना म्हणतात. बघा, आलं विषय लक्षात? आपण सुरुवातीचा प्रश्न बघितला होता. हा, जर तुम्ही आमच्या इच्छेविरुद्ध एखादा कायदा आमच्यावरती लादण्याचा प्रयत्न केला तर आम्ही एक होऊन तुम्हाला परत जाण्यास सांगू. हे गौरवोद्गार कोणाचे आहेत? तर ते आहेत लोकहितवादींचे आहेत, गोपाळहरी देशमुखांचे आहेत. बघा, हा, शेतकऱ्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला? राजर्षी शाहू महाराजांनी बांधला. बघा, कोल्हापूरला. हा, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव होता? राईट्स ऑफ मॅन. बघा, मी काय सांगतोय, वाक्य व्यवस्थित वाचायचं. महात्मा फुलेंच्यावरती राईट्स ऑफ मॅन म्हणजे जे काही थॉमस आहे, काय नाव? हा, थॉमस पेन यांच्या इतर अनेक ग्रंथांचा प्रभाव आहेच आहे, पण सर्वाधिक प्रभाव विचारले आयोगाने. सर्वाधिक प्रभाव माझ्यावरती सगळ्यांचा प्रभाव आहेच, मला सगळ्यांनी सांगितलं, पण मला सर्वाधिक जास्त कुणी वेळ दिला, सर्वाधिक कुणी मला समजून सांगितलं, तसं थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव आहे? तर तो आहे राईट्स ऑफ मॅन. कोण आहे तो? राईट्स ऑफ मॅन. हे तुमच्या लक्षात ते असं आहे. हा, थॉमस पेन यांच्यावर इतर कोणत्या ग्रंथांचा महात्मा फुलेंवरती प्रभाव होता? बघा, मी काय सांगितोय, राईट्स ऑफ मॅनचा सर्वाधिक होता, पण इतर ग्रंथांचा पण होता. मग इतर कोणते ग्रंथ? येस, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स आणि एज ऑफ रिजन, ह्या तीन ग्रंथाचा आणि राईट्स ऑफ मॅन ह्या चार ग्रंथांचा, हे चारही ग्रंथ थॉमस पेननेच लिहिले होते, पण सर्वाधिक प्रभाव राईट्स ऑफ मॅन. क्लिअर? हा, असं येतं बघा आपल्याला. हा हा, सुखदायक राज्य प्रकरण निबंध ही पुस्तिका कोणी लिहिली? विष्णुबुवा ब्रह्मचारी, ज्यांना आपण विष्णू भिकाजी गोखले या नावानं ओळखतो. येस, राजर्षी शाहू महाराजांवर सर्वाधिक कोणत्या समाजाचा प्रभाव होता? आर्य समाज. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. महर्षी कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? महिला आश्रम, सांगितलं मी तुम्हाला.
सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? ना म जोशी यांनी केली. यमुना पर्यटन ही मराठीतली पहिली कादंबरीचं लेखक कोण आहेत? बाबा पद्मनजी. जे काही ख्रिश्चन मिशनरी आहेत, या ख्रिश्चन मिशनरींना तोंड देण्यासाठी, या ख्रिश्चन मिशनरींनी जो काही आपल्यावरती टीका केली होती समाजावरती, ती थांबवण्यासाठी यमुना पर्यटन ही पहिली मराठीतली कादंबरी कोणी लिहिली? बाबा पद्मनजी यांनी लिहिलेली आहे. पुढे बघा, जगन्नाथ शंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केले? जस्टिस ऑफ द पीस. येस, 1928 मध्ये वुमेन स्वदेशी लीगची स्थापना कोणी केली? एस अंबुजमाल. कोणी केली? एस अंबुजमाल. विरोधा लक्षात. हा, शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही म्हणून सत्तेच्या शिक्षणाचे भारताला अत्यंत आवश्यकता आहे. हे गौरवोद्गार कोणाचे आहेत? छत्रपती राजर्षी शाहू महाराज. कसलं शिक्षण पाहिजे? सत्तेचं शिक्षण पाहिजे भारतात. कसलं पाहिजे? सत्तेचं. सत्तेचं नाही आहे ते आहे सक्तीचं. ऑपरेटरची थोडीशी इथं चूक झाली. काय आहे? सक्तीचं शिक्षण आहे ते. काय आहे? सक्तीचं शिक्षण आहे. हे दोष लक्षात. काय आहे? सक्तीचं. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही म्हणून सक्तीचं शिक्षण पाहिजे. मला सांगा, जर आपण शिक्षणाची जबरदस्ती केली नाही तर काय होईल? हा, आपण काय करूया, एक शेवटची जी 10 मिनिटं आहेत ही आपण थोडीशी डाऊट सेशनला ठेवूया. हां, तुमचे डाऊट्स बरोबर आहेत सगळ्यांचे, माझं लक्ष आहे तिकडे खाली. हां, तर विषय आहे की आपण एक 10 मिनिटं शेवटचे आपण सर्वांनी बोलूया. सर्वांनी शेवटपर्यंत जाऊ नका. 291 लोक तुम्ही लाईव्ह आहात, खूप चांगला प्रतिसाद देत आहे, तुमचे मनापासून आभार. हां, बघा, टेन्शन घेऊ नका रे पोरांनो, टेन्शन नका घेऊ. काय वाटलं ना कमी जास्त, इथं नंबर आहे माझा. कुठे आहे नंबर? इथं नंबर आहे माझा. हां, बिंदासपणे सांगायचं, सर असं होतंय, विषय कोणताही असो, क्लिअर? आय एम ऑलवेज विथ यू ॲज वेल ॲज ज्ञानदीप अकॅडमी. क्लिअर? हां, लय लोड घ्यायचा नाही. वक्त वक्त की बात है जनाब, आज आपका है कल हमारा होगा. हां हां, बघा काय आहे इथं. जर मला सांगा, सक्तीचं शिक्षण दिलं नाही तर काय होईल? तुम्हाला जर शिक्षण कंपल्सरी केलं नाही, फ्री आणि कंपल्सरी केलं नाही, काय करशील? तुम्ही जाशील शिक्षणामध्ये, शाळेला जाशील? नाही जाणार. तुमच्यावरती पुन्हा ब्रिटिशांचे लोक येतील, ब्रिटिशांसारखी लोक येतील, तुम्ही अडाणीत राहाल, तुम्ही धर्मग्रंथाच्या आधारे जाल, तुम्ही धर्माच्या नावाखाली काही करायला लागाल, मग विशिष्ट कम्युनिटी तुम्हाला तुमचा मांडलिक बनवेल, गुलाम बनवेल, मग कसं होईल? तुमचं अवघड होईल ना तुम्हाला. हां, तुम्ही पुन्हा पारतंत्र्यात जाईल. म्हणून तुम्हाला शिक्षण सक्तीचं करायला पाहिजे. तुम्हाला काय करायला पाहिजे? तुम्हाला शिक्षण सक्तीचं करायला पाहिजे. येतो का विषय लक्षात? हां, हे महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी, शिक्षण का महत्त्वाचं आहे. आणि मग असं नाही, जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा कोणी व कुठे केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली येवला परिषदेमध्ये. कुठे केली? येवला परिषदेमध्ये होती बघा. हां हां, लक्षात घ्यायचं. बरं, शाहू महाराजांनी जुलै 1918 रोजीच्या आदेशाने कोणत्या गुन्हेगार जातीतील लोकांची हजेरी माफ केली? महार, मांग, रामोशी, बेरड. आयोगानं प्रश्न विचारलाय, बरं का बरं हे असं का बरं? ह्या लोकांना हजेरी लावायची. आज आपल्याकडे पोलीस प्रशासनामध्ये पण अजून ते आहे बघा, एखाद्या विशिष्ट भागामध्ये जर काही गुन्हे घडले तर त्या भागामध्ये असणारे गुन्हेगारांनाच काय केलं जातं, पहिल्यांदा पकडलं जातं बघा. हां, त्यांची हजेरी कंपल्सरी केली जाते. मग ह्या व्यक्तींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता का, सांगा बरं मला. म्हणून भविष्यातील येणाऱ्या संकटांचा यांना सुगावा लागतो असं धनंजय कीर म्हणतात राजर्षी शाहू महाराजांच्याबद्दल. ते अगदी तंतोतंत खरं आहे हे असं आता आपल्याला वाटायला लागतं बघा. येतो का विषय लक्षात? हा, पुढे बघा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917 कोणत्या समाजाची परिषद भरवली होती? यस, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती. अखिल भारतीय बहिष्कृत परिषद. कुटुंब नियोजनासाठी संतती नियमांच्या साधनांचा वापर करण्याचा प्रचार करायला कोणी सुरुवात केली? रघुनाथ धोंडो केशव कर्वे. आता हे काय आहेत? महर्षी कर्वेंचे पुत्र आहेत, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे बघा. येतो विषय लक्षात? हा, मिस लिटल यांच्यानंतर शाहू महाराजांनी कोणाची शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक केली? तर ती केली श्रीमती रखमाबाई केळवकर. ठीक आहे,
आता लक्षात घ्यायचं, रखमाबाई केळवकर यांच्या मुलीला अमेरिकेला शिक्षणासाठी जाण्यासाठी देखील छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. बघा हा हा जोसेफ बॅप्टिस्टा हे कोणाचे सहकार्याने वकील होते, लोकमान्य टिळक. हा लक्षात घ्यायचं. आता जी होमरूल चळवळ होती, ह्या होमरूल चळवळीतील भारतातील जनक ह्या जोसेफ बॅप्टिस्टा यांना म्हणलं जातं. बरं, लक्षात घ्यायचं. होमरूल चळवळ म्हणलं ना की एक गोष्ट लक्षात घ्या, तर कन्फ्युजन पार्ट आहे, मी तुम्हाला सांगतो काय आहे. कुठली चळवळ आहे आपल्याकडे 1916 ची? होमरूल चळवळ. काय आहे? होमरूल चळवळ. आता ही होमरूल चळवळची जी काही मूळ कल्पना आहे, हा लक्षात घ्यायचं. बघा मी काय सांगतोय, मूळ कल्पना आहे. ही मूळ कल्पना कुठली आहे? ही आहे मूळ कल्पना आयर्लंडची. बरोबर आहे. आयर्लंडमध्ये कुणी चालू केली होती? डॉक्टर रेरॉन्ट. कुणी चालू केली होती? डॉक्टर रेरॉन्ट यांनी चालू केली होती. मग ही जी आयर्लंडमध्ये चळवळ आहे, ही आयर्लंडमध्ये चळवळ भारतात आणली कुणी? भारतात चळवळ आणली ॲनी बेझंटनी. कुणी आणली? ॲनी बेझंट यांनी आणली. हां बघा लक्षात घ्या, भारतामध्ये पहिल्यांदा कल्पना कुणी मांडली? ही भारतामध्ये कल्पना मांडली ॲनी बेझंट यांनी. हां, भारतात कल्पना मांडली पहिल्यांदा, हां, राष्ट्रीय काँग्रेसच्या परिषदेमध्ये मांडली. आणि पहिल्यांदा भारतामध्ये पहिल्यांदा सुरुवात जी आहे ना, सुरुवात ही सुरुवात टिळकांनी केली. तुमच्या लक्षात, कुणी केली? सुरुवात टिळकांनी केली. बघा मी काय सांगतोय, मूळची कल्पना आयर्लंडची, डॉक्टर रेरॉन यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये ही चळवळ चालू केली होती. भारतामध्ये ही चळवळ आणली ॲनी बेझंट यांनी, कल्पना मांडली भारताच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये. आणि मग त्याची अंमलबजावणी पहिल्यांदा केली 1916 लोकमान्य टिळकांनी. आणि मग देन 1916 ॲनी बेझंटनी चालू केली. बघा क्लिअर आहे का? म्हणजे मुंबई प्रांतामध्ये टिळकांच्या वेळेला बंदी होती, तर संपूर्ण भारतामध्ये ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीला पाठिंबा होता. मग ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळीची प्रचार आणि प्रसार न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ या वृत्तपत्रातून केला, आणि लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून केला. संपला. आता जवळचे विश्वासू सहकारी, राजकीय सल्लागार व वकील या नात्यानं जोसेफ बॅप्टिस्टा यांनी लोकमान्य टिळकांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन तिथं त्या लोकांचं मत आपल्या बाजूनं घेऊन तिथल्या लोकांचा पाठिंबा मिळवण्यामध्ये जोसेफ बॅप्टिस्टा यशस्वी झालेले आहेत होमरूल चळवळीसाठी. म्हणून त्यांना भारतीय चळवळी, भारतीय होमरूल चळवळीचे जनक असं म्हणतात. आलं विषय लक्षात? हे असं आहे बघा. हा हा महत्वाचं आहे. जोसेफ बॅप्टिस्टा, लोकमान्य टिळकांचा मृत्यू कधी झाला? 1 ऑगस्ट 1920 1 ऑगस्ट 1920 लोकमान्य टिळकांचा मृत्यू आणि महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश आणि गांधी युगाला सुरुवात. आणि याच दिवशी भारतामध्ये असहकार चळवळीची सुरुवात झाली. हा श्री गणेशा झाला बघा तिचा. येतो विषय लक्षात? हा भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून कोणाला ओळखलं जातं? रामकृष्ण विश्वनाथ. हा रामकृष्ण विश्वनाथ महादेव गोविंद रानडेंचे अत्यंत विश्वासू आणि सहकारी, भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून रामकृष्ण विश्वनाथ यांना ओळखलं जातं. बघा हा महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया कोणी घातला? रामकृष्ण विश्वनाथ यांनीच घातला. बघा हा हा आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय बरं सांगा बरं मला. आर्थिक राष्ट्रवाद याचा अर्थ असा होतो विद्यार्थी मित्रांनो, भांडवलवाद. काय आहे भांडवलवाद? ज्या पद्धतीनं 17व्या आणि 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन झाली, आणि तशी इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन भारतात पण व्हायला पाहिजे, मग भारतामध्ये पण कारखानदारीने जन्म घ्यायला पाहिजे, हे कुणी सांगितलं? तर म्हणून आपल्याला हिंदी अर्थशास्त्राचे जनक, भांडवलशाहीचे जनक म्हणून रानडे यांच्याकडे बघितलं जातं ना, महादेव गोविंद रानडे यांच्याकडे. येतो विषय लक्षात? पण याची खरी सुरुवात कुणी केली? रामकृष्ण विश्वनाथ यांनी केली. बघा हा म्हणून त्यांना भांडवलशाहीच्या युगाचा अग्रदूत, अग्रदूत म्हणजे सुरुवात करणारा कोण आहे? तो रामकृष्ण विश्वनाथ. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे तुमची इंडस्ट्रीयल आली पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे विविध उद्योगधंदे आले पाहिजेत. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? रामकृष्ण विश्वनाथ. आदरणीय बालकांनो, PDF मिळेल. अरे मिळेल मिळेल, मी सर्वात शेवटी सांगतो की तुम्हाला आपल्याकडे PDF कुठं मिळणार आहे. हा बघा, महाराष्ट्रामध्ये मुरळी आणि देवीदासी प्रथम प्रथा नष्ट व्हावी यासाठी कुणी प्रयत्न केले? विठ्ठल रामजी शिंदे. आता हीच जी काही चळवळ आहे ही दक्षिण भारतामध्ये पण यांनीच चालू केली आहे. बघा हा दक्षिण भारतामध्ये पण यांनीच चळवळ ही चालू केलेली आहे. येतो विषय लक्षात? हा महत्वाचं आहे. बघा, महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी प्रथम शाळा कधी चालू केली? 1852. शब्द समजून घ्यायचा, अस्पृश्यांसाठी 1852. त्याच्यानंतर महार मांग जातीस शिकवणारी मंडळी नावाची शिक्षण संस्था पण त्यांनी काय केली आहे? स्थापन केलेली आहे. बघा हा येतो विषय लक्षात. हा
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? 24 सप्टेंबर 1873 ला. काय स्लोगन होता सत्यशोधक समाजाचा? सर्व साक्षी जगतपती त्याच नकोच मध्यस्थी. बरं, काय याचा उद्देश होता? बरोबर आहे, शूद्राती शूद्रांना सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणं हा हिचा काय होता? उद्देश होता. क्लिअर आहे? हा, पुढे बघा. आर्य समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? 10 एप्रिल 1875 ला. हा, मुंबई या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. पण विषय असा आहे की आर्य समाजाची शाखा जरी मुंबईला स्थापन करण्यात आली असेल ना, तर हिचा जो काही नंतरचा कालावधी आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक ज्यांनी कार्य केलं, तर ते पाकिस्तान प्रांतामध्ये केलेलं आहे. कुठे केलं? पेशावर. हां, सध्या जो काही पाकिस्तान आहे, त्या पाकिस्तानमध्ये सध्या काही पेशावर आहे, त्या पेशावरमध्ये काय केलं त्यांनी? त्याचा सर्वाधिक हे केलेलं आहे, बघा, प्रभाव झालेला आहे त्याचा, कार्य त्यांचं तिकडे झालेलं आहे. महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली? 1863 ला केली. बघा, वारली पेंटिंगला जागतिक दर्जाचं स्थान मिळवून देणारे व्यक्ती कोण? जीवा सोमा मस्के. हां, जीवा सोमा मसे यांनी काय आहे? वारली पेंटिंग. हां, थोडंसं ते बघून घ्यायचं आहे. आता याच्यावर तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे? काय महत्त्वाचं आहे? की तुम्हाला महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या आदिवासी चळवळी, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ज्या काही आदिवासी कम्युनिटी आहेत, मग त्या कोकणामध्ये कोणत्या सापडतात, तिकडे खान्देश, विदर्भ, कोणकोणत्या भागामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात, हे देखील तुम्हाला मॅच द पेअरला आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. बघा, हा, आदिवासी चळवळ करणं तुम्हाला महत्त्वाचं आहे, त्यासोबतच तुम्हाला महिला चळवळी पण करणं गरजेचं आहे. काय करणं? महिला चळवळी पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात पौराणिक नाटकांचा प्रयोग कोणी सुरू केला? विष्णुदास भावेंनी चालू केला. बघा, कोणी चालू केला? विष्णुदास भावेंनी चालू केला. काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह कोणाचे आहेत? बघा, लक्षात घ्यायचं. काव्य फुले आणि बावनकशी सुबोध रत्नाकर हे दोन काव्यसंग्रह कोणाचे आहेत? तर ते आहेत सावित्रीबाई फुलेंचे, महाराष्ट्राची पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापक पण आहेत. बघा ते. हा, डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते. बघा, आता पुनर्विवाहाचे पुरस्कार म्हणजे काय हो? की जागृती निर्माण करणं समाजामध्ये. समाजामध्ये काय करणं? जागृती निर्माण करणं आहे. बघा, हा, मुंबई इलाक्याचे शिक्षण तपासणीस आणि एल्फिन्स्टन कॉलेज ऑफ प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होतं? बाळशास्त्री जांभेकर. शिक्षण तपासणीस म्हणजे बघा, लहानपणी शाळेत असताना ते एक भीती घातली जायची, उद्या शाळेला यायचं, शाळा चुकवायची नाही, या महिन्यामध्ये साहेब कधीही इन्स्पेक्शनला येऊ शकतात. कॉलेज संपलं, सॉरी, शाळा संपली, कॉलेज संपलं, मी आज तुमच्यासमोर उभा आहे, अजूनही साहेब काय शिक्षणाचे ते शाळा तपासायला आलेले नाहीत. बरोबर आहे, सगळ्यांना भीती घातली जायची, बघा, काय शाळेत यावं म्हणून, बाकी काय नाही, दुसरं काय असतं तेव्हा. वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? विष्णू भिकाजी गोखलेंनी. येस, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक व कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून कोणाला ओळखलं जातं? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. बघा, काय केलं जातं? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली? कोणी स्थापन केली? नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी. लक्षात घ्यायचं, 26 ऑगस्ट 1852 बॉम्बे असोसिएशन कधी झाली? ही 26 ऑगस्ट 1852 झाली. बघा, स्थापन. हा, हा, बॉम्बे असोसिएशन महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना. काही पुस्तकांच्या मध्ये भारतातील पहिली राजकीय संघटना असं पण आहे, बरं का, काही पुस्तकांच्या मध्ये. हा, पण इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातली काय आहे? पहिली राजकीय संघटना आहे. कुणी स्थापन केली होती? नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाभाई नौरोजी. आता लक्षात घ्यायचं, दादाभाई नौरोजींनी 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये स्थापन केली होती. बघा, लंडनमध्ये. हा, लक्षात घ्यायचं, त्याच्या 1869 ला मुंबईला पण शाखा निघाली होती. बघा, आणि तिचे अध्यक्ष कोण होते? भाऊदाजी लाड होते. हा, हा, हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता बघा, इथं लोकांच्या वतीनं सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ होय. हे गौरवोद्गार कोणाचे आहेत? आचार्य जावडेकरांचे आहेत. कोणाचे आहेत? आचार्य जावडेकरांचे आहेत. आता कोण होते आचार्य जावडेकर? तर आचार्य जावडेकर हे शिक्षण तज्ज्ञ आहेत. आपल्याकडे काय आहेत? आपल्याकडे हे शिक्षण तज्ज्ञ आहेत. शिक्षणाच्या किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये यांची काय आहे? भरीव कामगिरी आहे. हा, हा. बालबृहस्पती म्हणून कोणत्या समाजसुधारकाने ओळखलं जातं? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. आता बालबृहस्पती म्हणजे काय? की ज्याचा अर्थ असा होतो की सर्व काही कॅच करणारे. काय? सर्व काही कॅच करणारे, असा त्याचा अर्थ होतो. कोण आहेत ते? आचार्य बाळशास्त्री जांभेकर. पहिले मराठी शिक्षण अधिकारी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर तेही आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी व मराठी वृत्तपत्र दर्पण, तुम्हाला माहिती आहे दर्पण हे फक्त 1832 ला स्थापन झालेलं पहिलं मराठीतील वृत्तपत्र आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण जर आयोगाने असा प्रश्न विचारला की पश्चिम भारतातील
पश्चिम भारतातील पहिले इंग्रजी माने मराठी वृत्तपत्र कोणतं? तर ते कोणतं असेल? आपल्याकडे दर्पण असेल. मग महाराष्ट्र त्यावेळेस मुंबई पश्चिम भारतामध्ये येत होता का? येतो ना, पश्चिम भारतामध्येच येतो आपण. क्लिअर आहे? हां. दर्पण वृत्तपत्राचे मराठी विभाग कोण सांभाळत होते? रघुनाथ हरिश्चंद्र आणि भाऊ महाजन. म्हणजे दर्पण वृत्तपत्र मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही भाषेमध्ये निघत होतं. तर मराठी भाषा कोण सांभाळत होतं? रघुनाथ हरिश्चंद्र आणि भाऊ महाजन. हा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर इंग्रजी शिक्षण सांभाळत होते. माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिलं? गोडसे भटजी. आता तुम्हाला असं वाटेल की महर्षी कर्वे असतील, त्याच्यानंतर पंडित रमाबाई असतील, ह्या सर्वांनी विदेश दौरा केलेला आहे, यांचं हे वृत्तपत्र असेल किंवा यांचं हे असेल असं तुम्हाला वाटू शकतं, पण ते तसं नाही आहे. तुम्हाला वाटण्यावरती काही नाही आहे. माझा प्रवास कोणाचा आहे? गोडसे भटजींचा आहे. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र आहे. काय आहे? आत्मचरित्र आहे. कुणाचं आहे लुकिंग बॅक आत्मचरित्र? धोंडो केशव कर्वेंचं आहे. बघा, कुणाचं आहे? धोंडो केशव कर्वेंचं आहे. हा हा. खोती महसूल पद्धत कुठं होती? कोकणामध्ये होती. बघा, खोती महसूल पद्धत भारतीयांनी सुरू केलेलं पहिलं नियतकालिक कोणतं आहे? दर्पण. बघा, लक्षात घ्यायचं मी काय सांगतोय. दर्पण हे सुरुवातीला नियतकालिक, नंतर वृत्तपत्र, नंतर ते साप्ताहिक झाले आणि लगेच 1840 ते बंद पडलेलं आहे. हा, भारतीयांनी सुरू केलेलं पहिलं नियतकालिक. नियतकालिक म्हणजे कधी प्रसिद्ध होतं बरं सांगा बरं ते. बघा, दैनिक म्हणजे रोज, साप्ताहिक म्हणजे आठवड्याला, पाक्षिक म्हणजे 15 दिवसाला, मासिक म्हणजे महिन्याला, नियतकालिक म्हणजे ठराविक दिवसानंतर, 40 दिवस, 20 दिवस, 15 दिवस, 30 दिवस, ठराविक दिवसानंतर. मग ते ठराविक दिवस किती हो सर? माहिती नाही. ठराविक दिवसानंतर निघणारं म्हणजे आपण काय म्हणतो? नियतकालिक. ते दर्पण होतं. मॉरिशसमधून महाराष्ट्रात ऊसाचं बेणं आयात करणारे कोण आहेत? नाना जगन्नाथ संघर्षे. अक्षर घ्यायचं. मॉरिशसमधून भारतामध्ये ऊस होता का? तर होता. पण मॉरिशसमधून कोणी आणलं? नाना जगन्नाथ शंकरशेट. एवढं सगळं यांनी केल्यामुळं आचार्य यात्रे यांना असं म्हणतात की मुंबईचा अनभिषिक्त सम्राट किंवा शिरपेच न चढवलेला सम्राट असं या सर्व कार्यांच्यामुळे यांना म्हणलं जातं. बघा, ज्ञानेश्वरी व शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी. धन्वंतरी म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखलं जातं? भाऊदाजी लाड. का बरं ओळखलं जातं त्यांना? त्यांनी कुष्ठरोगावरचं औषध तयार केलं होतं, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? धन्वंतरी या नावानं ओळखतो. बघा, डॉक्टर भाऊदाजी लाड यांना कोणत्या रोगावरती औषध निर्माण केलं? कुष्ठरोग. हां, खवट, जे खवटाच्या बिया असतात त्याच्यापासून त्यांनी ते औषध तयार केलेलं आहे. पहिले हिंदी नाटककार म्हणून कोणाला ओळखलं जातं? भाऊदाजी लाड. पहिले हिंदी नाटककार कोणाला ओळखलं जातं? भाऊदाजी लाड यांना ओळखलं जातं. बघा, जिवंतपणे स्वतःची प्रयत्न यात्रा पाहावी लागणारा समाजसुधारक कोण आहे? गोपाळ गणेश आगरकर. का बरं? कारण लक्षात घ्यायचं, सनातनी लोकांनी ज्यावेळेस समाजामध्ये अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा धर्म कर्मकांड या सगळ्याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस गोपाळ गणेश आगरकरांनी स्वतः पुढाकार घेतला आणि समाजात जनजागृती निर्माण केली, त्यावेळेस सनातनी लोकांनी यांची प्रेतयात्रा काढली होती. यांची प्रेतयात्रा, त्यांना एक आपण याला दहन म्हणतो. बघा, दहन, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करतो. बघा, आपण जोडे वगैरे मारणे प्रकार करतात सोशल मीडियामध्ये, तुम्हाला माहिती आहे. बघा, तशी प्रेतयात्रा यांची काढली होती. म्हणून जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहावा लागणारा एकमेव समाजसुधारक कोण असेल? तर तो म्हणजे गोपाळ गणेश आगरकर, की ज्यांना आपण सुधारक या नावानं ओळखतो. बघा, हा हा. आगरकरांची डेक्कन कॉलेजमधील कोणत्या प्राध्यापकांनी फी भरली होती? तर केरुनाना छत्रे. आपल्याला पुढे बघायचं आहे केरुनाना छत्रांनी काही वृत्तपत्र पण काढलेले आहेत. आगरकरांनी कोणत्या विषयामध्ये 1881 एम ए पास केले? इतिहास व तत्वज्ञान, फिलॉसॉफी, हिस्ट्री अँड फिलॉसॉफीमध्ये. यस. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली? 1 जानेवारी 1880. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक, चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर आणि भावे असे एकूण काय आहेत आपल्याकडे? 4 व्यक्ती आहेत. बघा, हा हा. न्यू इंग्लिश स्कूल स्थापन करण्यामध्ये कोणाचा सहभाग होता? विष्णूशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक आणि भावे, हा यांचा काय होता? समावेश होता. फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण? तर वामन शिवराम आपटे. कोण होते? वामन शिवराम आपटे. मग कोणतं प्रश्न विचारला होता बघा, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण? कोण आहेत ते? वामन शिवराम आपटे. हा हा. पुढे बघा, सुधारक वृत्तपत्रांची सुरुवात केव्हा झाली? सुधारक वृत्तपत्र 15 ऑक्टोबर 1888. सुधारक कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकरांचं. दसरा सणादिवशी आहे. बघा, ते कोणत्या वृत्तपत्राचा राजीनामा दिल्यानंतर आगरकरांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले? केसरीचा. येस. बालविवाहावर आधारित असणारा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हा लेख कोणी लिहिला? गोपाळ गणेश आगरकर. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा हे कोणी लिहिलं? गोपाळ गणेश आगरकरांनी. येस.
ब्रिटिशांचे अनुकरण करा पण अंधादुकरण नको, हे वाक्य कोणाचं आहे? गोपाळ गणेश आगरकरांनी. आता लक्षात घ्यायचं, यांचे जे काही शतपत्र आहेत किंवा यांचे जे काही लेख आहेत, हे लेख विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक हॉनेस्टली मी तुम्हाला काय करेल किंवा एक हंबल रिक्वेस्ट करेल की यांचे जे काही लेख आहेत ना, हे लेखावरती आयोगाने बरेच प्रश्न विचारले, त्यामुळं आगरकरांचे लेख तुम्हाला माहिती असणं काय आहे, अपेक्षित आहे किंवा ते गरजेचं आहे आपल्यासाठी. हां हां, एक प्रश्न राहिला वाटतं. दुःख, विद्वांचे दुःख मांडण्यासाठी शहाण्यांचा मूर्खपणा. बघा, शहाण्यांचा मूर्खपणा हा लेख कोणी लिहिला? गोपाळ गणेश आगरकरांनी. क्लिअर आहे? हा. ज्ञान ही शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे, या शब्दात शिक्षण विषयक विचार मांडणारे कोण आहेत आपल्याकडे? गोपाळ हरी देशमुख, की ज्यांना आपण काय म्हणतो? लोकहितवादी असं म्हणतो. काय म्हणतो? ज्यांना आपण लोकहितवादी या नावानं ओळखतो. बघा, येतो विषय लक्षात. हा, सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते ओळखलं जातं गोपाळ हरी देशमुख, म्हणजेच लोकहितवादी यांना ओळखलं जातं. गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफ पीस या सन्मानाबरोबरच ब्रिटिश सरकारने 1881 कोणती पदवी बहाल केली? फर्स्ट क्लास सरदार. लक्षात घ्या, गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. मग लोकहितवादी किंवा फर्स्ट क्लास सरदार म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखलं जातं? येतो विषय लक्षात. काय म्हणतो बघा मी, फर्स्ट क्लास सरदार म्हणून कोणत्या समाजसुधारकांना ओळखलं जातं? मग त्याच्यामध्ये येईल तुम्हाला सुधारक, आगरकर, असे काहीतरी टोपण नावं येतील अजून तुम्हाला, पण ते कोणाला ओळखलं जातं? लोकहितवादींना. बघा, गोपाळ गणेश आगरकर हे सुधारक या नावाने ओळखले जातात, तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या नावाने ओळखले जातात, व लोकहितवादींनाच फर्स्ट क्लास सरदार असं देखील म्हणतात. येतो विषय लक्षात. हा, गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत होती? तो आपल्याला काय माहित आहे, भाऊ महाजन यांचं असणारं जे काही प्रभाकर आहे, या प्रभाकरमधून होत होतीच शतपत्र आगरकरांची, सॉरी गोपाळ हरी देशमुखांची शतपत्र कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत? बघा, आपण बघितलंय भाऊ महाजनांच्या प्रभाकरमधून होत होतेच, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहिष्कृत भारत आणि सुबोध पत्रिका या दोन्ही वृत्तपत्रातून ते काय व्हायचे? प्रसिद्ध व्हायचे. म्हणजे बघा, शतपत्रे तीन वृत्तपत्रातून प्रसिद्ध व्हायचे, एक म्हणजे प्रभाकर, दुसरं म्हणजे बहिष्कृत भारत आणि तिसरं म्हणजे सुबोध पत्रिका. समजा आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला आणि आयोगाने तुम्हाला जर असं विचारलं की समजा गोपाळ हरी देशमुखांची शतपत्र कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत, तुम्हाला एकच माहीत आहे कुठलं? प्रभाकर. समजा प्रभाकर ऑप्शन नाहीच आला, बहिष्कृत भारत आला, सुबोध पत्रिका आला, किंवा अजून कोणते आले, तर मग मात्र ऑप्शन काय यायला पाहिजे आपला? बहिष्कृत भारत, सुबोध पत्रिका. तिन्ही बदल काही येऊ दे. येतो विषय लक्षात. मग जर सर मला सांगा की जर गोपाळ हरी देशमुखांची शतपत्र कोणत्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली असा प्रश्न आला, त्याच्यामध्ये जर का हे तिन्ही ऑप्शन असतील तर मग काय करायचं? आणि जर ऑप्शन असा नसेल, वरीलपैकी सर्व योग्य जर असा ऑप्शन नसेल, तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं? अशा कंडिशनमध्ये एकच नाव लिहायचं, प्रभाकर. काय करायचं? प्रभाकर. कारण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांच्या शतपत्राचं महत्त्व समजलं, त्यातून असणारी जी काही सामाजिक विषमता कमी करण्याचे प्रयत्न लोकहितवादींचे दिसले, त्यावेळेस स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामधून हे काय केले आहेत, त्यांची शतपत्र प्रसिद्ध केलेली आहेत. पण पहिल्यांदा कोण? प्रभाकर. कळलं का? अशा केसमध्ये काय करायचं? हा, समजून घ्यायचं हे सगळं असं आहे. बघा, येस, बघा, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर. येतो विषय लक्षात. कोणाला ओळखतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखलं जातं. मराठी भाषेचे पाणिनी, व्याकरणाचे नव्हे बरं, लघुनिबंध नावाचं त्यांनी, लघुनिबंध व्याकरण नावाची एक त्यांनी छोटी पुस्तिका लिहिली होती, जी की सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची होती, आणि म्हणून तेव्हापासून ते एवढं उपयुक्त झालं की दादोबा पांडुरंग तर्खडकरांना मराठी भाषेचे पाणिनी या नावानं ओळखलं जातं. मग तुम्ही मला सांगायचं आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं? हां, मला सांगायचं आहे पटकन. येस, मराठी भाषेचा शिवाजी कोणाला म्हणतात हे मला सांगायचं आहे. चिपळूणकर. कोण चिपळूणकर? कृष्णशास्त्री चिपळूणकर का विष्णूशास्त्री चिपळूणकर? सांगायचं मला पटकन. हां हा, दादा 1844 येस 1844 मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली? दादोबा पांडुरंग तर्खडकर. लक्षात घ्यायचं, मानवधर्म सभा 1844 कोणी स्थापन केली? दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी. कोणत्या समाजसुधारकांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खानदेश प्रांतात
डेप्युटी कलेक्टर असताना भिल्लांचा यशस्वीपणे बिमोड केला. दादोबा पांडुरंग तरखडकर. हां बघा, अजून पुढे यायचं आहे. अजून एक जगदवासी आर्य. आता काय होतं माहीत आहे का, की त्यांना लिखाण करता येत नसं. लिखाण करायचे पण त्यांना उघड उघड पाठिंबा देता येत नव्हता. उघड उघड पाठिंबा त्यांना देता येत नव्हता. येस, विष्णूशास्त्री चिपळूणकर, अगदी बरोबर आहे. छान, सगळे हुशार आहे तुम्ही, मला माहीत आहे. एक जगदवासी आर्य या नावानं कोण प्रसिद्ध आहेत? दादोबा पांडुरंग तरखडकर. मग दादोबा पांडुरंग तरखडकर या मानवधर्म सभेसाठी एक जगदवासी आर्य या नावा या टोपण नावाने लेखन करत. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला एक जगदवासी आर्य हे टोपण नावाशी खालीपैकी कोण संबंधित आहेत, तर ते आहेत आपले दादोबा पांडुरंग तरखडकर. हा हा. दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण आहेत? गोपाळबाबा वलंगकर. आणि पूर्णपणे स्वतःचेच अग्रलेख लिहिणारे पहिले दलित पत्रकार शिवराम जानबा कांबळे. फरक समजून घ्यायचा, फरक समजून घ्यायचा फरक. दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर कोण आहेत? गोपाळबाबा वलंगकर. बघा मी काय सांगतोय. आता काय आहे, ते फक्त वार्ताहर आहेत, वृत्तपत्र दुसऱ्याचं आहे आणि हे वार्ताहर दुसरे आहेत. हे असे केस कोणाचे आहे? गोपाळबाबा वलंगकरांची. आता स्वतःच अग्रलेख लिहिलाय, म्हणजे स्वतःचा एक अग्रलेख आहे, स्वतःची एक पुरवणी आहे, आणि मग स्वतःचेच अग्रलेख लिहिणारे पहिले दलित सुधारक किंवा दलित पहिले पत्रकार कोण आहेत? शिवराम जानबा कांबळे. आता शिवराम जानबा कांबळे यांच्यावरती गोपाळबाबा वलंगकर व महात्मा फुले यांचा प्रभाव होता. लक्षात घ्यायचं, कोणाचा कोणावरती प्रभाव होता ह्याच्यावरती पण आयोग तुम्हाला गंडवू शकतो. हा हा, महत्वाचं आहे. फरक कळाला का सांगा मला? दलित समाजातील पहिले वृत्तपत्र वार्ताहर, वृत्तपत्र दुसऱ्याच आहे, आता हे वार्ताहर म्हणून काम करत आहे. पहिले वार्ताहर, पहिले वृत्तपत्र वार्ताहर, बातम्या द्यायच्या वार्ताहर, पहिले वार्ताहर कोण आहेत? गोपाळबाबा वलंगकर. आणि पूर्णपणे स्वतःच अग्रलेख लिहिणारे पहिले दलित पत्रकार. वार्ताहर वेगळा आणि पत्रकार वेगळा, बरं? हा, फरक समजून घ्यायचा. वार्ताहर आणि पत्रकार, पत्रकार कोण आहेत पहिले दलित पत्रकार? शिवराम जानबा कांबळे. वार्ताहर कोण आहेत? गोपाळबाबा वलंगकर. हा येस, धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता बघा त्यांनी, एक जगदवासी आर्य या नावानं मानवधर्म सभेसाठी. अनार्य दोष परिहार समाज संस्था कोणी स्थापन केली? गोपाळबाबा वलंगकरांनी. येस, विटाळ विध्वंसन हा ग्रंथ कोणी लिहिला? गोपाळबाबा वलंगकर. समाजामध्ये असणारे स्पृश्य अस्पृश्य, अस्पृश्य म्हणजे काय हे कोणालाच माहिती नाहीये. अनटचेबल चा अर्थ काय माहिती नाहीये. मध्यंतरी म्हैसूर उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय की अस्पृश्यता म्हणजे समाजाच्या कालामध्ये चालत आलेली ती रीत आहे. पण आजही आपल्याकडे कुठंच महत्त्वाचं नाही आहे किंवा कुठंही आपल्याकडे डेफिनेशन नाही आहे की अस्पृश्य म्हणजे काय. क्लिअर आहे. हां, शिवराम जानबा कांबळे यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? गोपाळबाबा वलंगकर आणि महात्मा फुले व बाबा पद्मनजी. लक्षात घ्यायचं, पहिल्यांदा गोपाळबाबा वलंगकर, देन शिवराम जानबा कांबळे, मग शिवराम, आता गोपाळबाबा वलंगकर जे आहेत ह्या गोपाळबाबा वलंगकरांच्या वरती पहिला प्रभाव होता तो म्हणजे महात्मा फुलेंचा, आणि दुसरा प्रभाव होता बाबा पद्मनजींचा प्रभाव होता. क्लिअर आहे. गोपाळबाबा वलंगकरांच्या वरती. नंतर गोपाळबाबा वलंगकरांचा प्रभाव कोणावरती निर्माण झाला? शिवराम जानबा कांबळेवरती. मग प्रश्न आयोग विचारतं, शिवराम जानबा कांबळे यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? एक महात्मा फुले, गोपाळबाबा वलंगकर, आणि तिसरा म्हणजे बाबा पद्मनजी. हा, समजून घ्यायचं. आता हे लेक्चर झालं की तुम्हाला असं कळेल की नेमकं सरांनी काय सांगितलं किंवा काय नाही. जे मी फास्टमध्ये बोलतोय त्याला काय करायचं, स्पीड थोडंसं कमी करायचं, मग ते होतं ऑटोमॅटिक येते. ते श्री शंकर प्रसादिक सोमवंशी हितचिंतक मित्र समाज ही संस्था कोणी स्थापन केली? तर ती केली शिवराम जानबा कांबळे. आता ते जांबा केलंय आमच्या ऑपरेटरने, पण ते लक्षात घ्यायचं काय आहे, जानबा आहे. काय आहे ते? जानबा. पहिले दलित मासिक कोणतं? सोमवंशी मित्र. जे कोणी स्थापन केलं होतं? शिवराम जानबा कांबळे यांनी निर्माण केलेलं होतं बघा. ठीक आहे. हा, पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये अध्यक्षस्थानी कोण होते? पर्वती मंदिर सत्याग्रह जर कोणी पुण्यामध्ये राहून अभ्यास करत असेल तर बघा, पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये अध्यक्षस्थानी कोण होते? शिवराम जानबा कांबळे. येस, पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष कोणत्या दिवशी सुरुवात केला? हा, 13 ऑक्टोबर 1929. आता काय होतं मी तुम्हाला सांगतो. हा, काय होतंय सांगतो. हे जे आहेत ना 13 ऑक्टोबर 1929, शिवराम जानबा कांबळे, हे असे आहेत ना, हे फॅक्ट जे आहेत ना, या फॅक्टमधून विद्यार्थी मित्रांनो स्टेटमेंट वाईज प्रश्न तयार होतात. काय होतात? स्टेटमेंट वाईज प्रश्न तयार होतात.
आणि मग हे आपल्या फॅक्टच पाठ नसल्यामुळं काय होतं माहित आहे का, किंवा आपण कधी वाचलं नसल्यामुळं की आपल्या मनामध्ये काय असतं, असलं येतंय होय, जाऊ दे असलं येतंय होय, ह्या आविर्भावाखालीच आपली वाट लागते, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. क्लिअर आहे? आणि मग हे पाठ झाल्यामुळं ज्यावेळेस चार प्रश्न येतात किंवा चार स्टेटमेंट येतात, त्यावेळेस ते स्टेटमेंट आपण 100% हँडल करतो. बघा, इथं विषय लक्षात, हे आपल्याला करणं गरजेचं आहे, हां, महत्त्वाचं आहे. यस, 13 ऑक्टोबर 1919 प्रत्यक्ष पर्वती मंदिर सत्याग्रह चालू झाला. बघा, आता काय करायचं आहे, जर तुमच्याकडे वेळ असेल तर महाराष्ट्रामधला मंदिर चळवळ सत्याग्रह, भारतातील मंदिर चळवळ सत्याग्रह, हे आपल्याला करणं काय आहे, गरजेचं आहे. बघा, हां, पर्वती मंदिर सत्याग्रह थांबवण्यासाठी कोणी मध्यस्थ केली, जमनालाल बजाज आणि आनंद स्वामी. यस, जबलपूरमधील मंदिरे अस्पृश्यांसाठी कोणी खुली केली, बघा जबलपूर म्हणजे आता महाराष्ट्राच्या बाहेर गेलं, जबलपूर मध्य प्रदेश, हां हां, जबलपूरमधील मंदिरे अस्पृश्यांसाठी कोणी खुली केलीत, जमनालाल बजाज, कोणी केले, जमनालाल बजाज. मुंबई येथील रामचंद्रजी देवालय हे मंदिर अस्पृश्यांसाठी कोणी खुले केले, ठाकूरदास नानभाई. बघा मग आता काय आहे विषय, काय आहे विषय, आहे जबलपूरमधील मंदिर आहे, नाशिकचं काळाराम मंदिर सत्याग्रह आहे, हां, येतो विषय लक्षात. बघा मी काय सांगतोय, नाशिकचं काळाराम मंदिर सत्याग्रह, पंढरपूरचा विठ्ठलाचा मंदिर सत्याग्रह, त्याच्यानंतर अमरावतीचा अंबादेवी काळा मंदिर, अंबादेवी मंदिर सत्याग्रह, पुण्याच्या पर्वतीचा पर्वती मंदिर सत्याग्रह, त्याच्यानंतर पुन्हा जबलपूरमधील अस्पृश्यांसाठी मंदिर, त्याच्यानंतर पुन्हा मुंबईतील रामचंद्रजी देवालय. मग रामचंद्रजी देवालय अस्पृश्यांसाठी कुणी खुलं केलं, ठाकूरदास नानभाई. कळतंय का? सगळ्या चळवळी पाठ करून टाकायच्या, काहीच नाही. 2024 गुलाल आपल्याला टाकायचाच आहे. गुलाल आपल्या विजयाचा असावा, तुडवायला अक्का गाव असावा, समाधान आपल्याला असावं आणि आनंदाश्रू आपल्या आईवडिलांचे असावेत, किंवा माझ्या लेखानं किंवा माझ्या लिखीनं काहीतरी करून दाखवलं. क्लिअर आहे? येतो का विषय लक्षात? हा, मुंबई येथील रामचंद्रजी देवालय कुणी खुलं केलं, ठाकूरदास. आपल्याला काय असतं की नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह ठराविक माहिती असतात, ह्याच्या पुढचं आपल्याला काय माहिती नसतं, ते थोडंसं आपल्याला घ्यायचं, आपण काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत. बघा, येतो विषय लक्षात? हा, सन्मानबोधक निराप्रित समाज कोणी स्थापन केला, किसन फागूजी बनसोडे. आता हे जे आपण सगळे बघितलं ना, ही सगळी दलित चळवळ आहे. काय ही सगळी दलित चळवळ आहे. बघा, येतो का विषय लक्षात? हा, सन्मानबोधक निराप्रित समाजा संस्थेचा उद्देश कोणता होता, अस्पृश्यांची शैक्षणिक वार्षिक प्रगती करणे. बघा, निराप्रित समाज कोणाचा आहे, हा किसन फागूजी बनसोडेंचा आहे. कोणाचा आहे? आता काही ठिकाणी बनसोडे, काही ठिकाणी बंद सोडे असं पण आहे, ते दोन्ही एकच आहेत. हां हां, मग बनसोडेंनी जे स्थापन केलं निराप्रित समाज आहे, याचा उद्देश काय आहे, अस्पृश्यांची शैक्षणिक प्रगती करणं. बरं, आर्थिक धार्मिक सामाजिक असं काही नाही आहे. हां, आर्थिक धार्मिक सामाजिक असं काही नाही आहे, तर ती कसली आहे, शैक्षणिक वार्षिक प्रगती करायची आहे. बघा, चोखा मेळा सुधारणा मंडळ व वाचनालय कुणी सुरू केलं, किसन फागूजी बनसोडे. महत्वाचं आहे. जे एस मिल यांच्या कोणत्या ग्रंथाचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंवरती प्रभाव पडला, तर तो लिबर्टी अँड सब्जेक्ट ऑफ वुमेन. क्लिअर आहे? मग आपल्याकडे महर्षी विठ्ठल रामजी शिंदेनेच काय केलं आहे, की जे काही आपल्याकडे वाघीन किंवा जोगतीन मुरळी जो काही प्रकार आहे, ह्या प्रकाराविरुद्ध काय केलं, त्यांनी आवाज उठवलेला आहे. आणि त्यातूनच पुन्हा काय होतं की एक वाम मार्गाला महिला लागतात, तर ते त्याच्याविरुद्ध जर चळवळ कुणी चालू केली असेल तर ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेलं आहे. बघा, हां हां, विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती हर्बर्ट स्पेन्सर यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता, एज्युकेशन अँड सोशॉलॉजी ग्रंथ, एज्युकेशन अँड सोशॉलॉजी. बघा मी काय सांगतो, इथं काय आहे, जे एस मिल हा लेखक आहे, या जे एस मिलच्या कोणत्या ग्रंथाचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्यावरती प्रभाव पडला, तर तो लिबर्टी अँड सब्जेक्ट ऑफ वुमेन. हा, याचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरती हर्बर्ट स्पेन्सर, बघा इथं लेखक आहे जे एस मिल आणि इथं आहे हर्बर्ट स्पेन्सर, हर्बर्ट स्पेन्सरचा पण प्रभाव आहे ना. हा, एज्युकेशन अँड सोशॉलॉजी ग्रंथ. मग महात्मा फुले बघितले, रानडे बघितले, सगळे आपण बघितले, सगळ्यांच्यावरती कुणाचा ना कुणाचा प्रभाव आहे. याचा अर्थ काय माहिती आहे तुम्हाला, पुस्तक वाचलं की मस्तक सुधरतं आणि सुधरलेलं मस्तक कधी कुणापुढे नतमस्तक होतं नाही. त्याच्यामुळं आपलं वाचन पाहिजे, वाचाल तर वाचाल. हा, क्लिअर आहे? हा, 1903 भरलेल्या
ॲम्स्टरडॅमच्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? विठ्ठल रामजी शिंदेंनी केलं होतं. बघा, हा विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्डमधील स्नेहसंमेलनामध्ये कोणत्या विषयावर निबंध वाचला? ऑक्सफर्ड विद्यापीठामधील हां स्नेहसंमेलनात हां गॅदरिंग काय वाचलं त्यांनी? द रोमॅन्स ऑफ सोशल रिफॉर्म्स इन इंडिया, ह्याच्यावर त्यांनी काय केलंय? याच्यावर त्यांनी लिहिलंय. बघा, महत्वाचं आहे. 1917 कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात महर्षी शिंदे यांनी कोणता ठराव मांडला? अस्पृश्यता विरोधी. मग मला सांगा, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 1917 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, तुम्ही मला सांगायचं आणि त्याचं वैशिष्ट्य काय, हा सांगायचं लगेच कमेंट बॉक्समध्ये. 1918 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली? हो, मुंबई. कुठं भरवली? मुंबई आहे. कधी? 1918 महाराजा सयाजीराव गायकवाड, येतो विषय लक्षात. हा 1918 अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे स्वागत अध्यक्ष कोण होते? स्वागत अध्यक्ष न्यायमूर्ती नारायण चंदावरकर. कोण होते? न्यायमूर्ती नारायण चंदावरकर. आणि नारायण चंदावरकर जे आहेत हे काय आहेत? पहिले मराठी, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी व्यक्ती जे अध्यक्ष आहे. येस, 1917 कोलकाता अधिवेशन आणि अध्यक्ष आहेत ॲनी बेझंट. आणि वैशिष्ट्य आहे की परदेशी महिला अध्यक्ष असणारं पहिलं अधिवेशन. क्लिअर आहे? छान. कर्मवीर भाऊराव पाटलांचा जन्म केव्हा झाला? 22 सप्टेंबर 1887. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व महात्मा गांधी यांचा काय होता? प्रभाव होता. माणूस कधीही प्रभाव असल्याशिवाय माणूस कधीही घडत नाही. बघा, येस, आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी म्हणून कोणाला ओळखलं जातं? कर्मवीर भाऊराव पाटील. लक्षात घ्यायचं, आधुनिक महाराष्ट्राचे भागीरथी. रॉबिनहूड बघितलं आपण, आता बघतोय आपण महाराष्ट्राचे भागीरथी. हां, कोणी कोणी बॉम्बे गॅझेट साप्ताहिकातून गुजरात आणि गुजरातीच ही लेख मालिका लिहिली? कोणी लिहिली? बहरामजी मलबारे. मग मला सांगायचं, मराठी आणि मराठमोळी ही जी लेखमाला आहे, ही लेखमाला कोणी लिहिली तेवढं मला सांगायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. हां हां, बघा इथं गुजरात आणि गुजरातीच, मराठी आणि मराठी निबंधमाला असं काहीतरी आहे. बघा, मराठीच, हां मराठमोळी कोणी लिहिलं तेही मला तुम्ही सांगायचं आहे. कोणी लिहिलं हे? बहरामजी मलबारे, बॉम्बे गॅझेट साप्ताहिकातून. म्हणजे आपल्याला इथं कळालं पाहिजे की बॉम्बे साप्ताहिक हे काय, बॉम्बे गॅझेट हे काय आहे? साप्ताहिक आहे, म्हणजेच ते विकली आहे. येतं का विषय लक्षात? हा, नीतिविनोद हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? बहरामजी मलबारे. लक्षात यायचं, नीतिविनोद हा कसला प्रकार आहे संग्रहाचा? हा काव्य संग्रह आहे. ते काय आहे? काव्य म्हणजे कवितेतून ते काय आहे शिकवलेलं. बघा, हा यस, आगरकरांचा आहे. बघा, मराठी आहे. हा, भिल्लांचे धर्मगुरू असे महात्मा गांधींनी कोणाला उपमा दिली? ठक्कर बाप्पा. ठक्कर बाप्पा यांचं मूळ नाव काय? अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. मुष्टीफंड योजनेचे जनक कोण होते? कर्मवीर भाऊराव पाटील. काय होती मुष्टीफंड योजना? मुष्टीफंड योजनेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील. काय असायचं माहिती आहे का? सुरुवातीला शिक्षण संस्था चालू केली, दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं, आणि मग आता त्याला हॉस्टेल निर्माण केलं. मग त्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांची भूक कशी भागवायची? त्यांना खायला प्यायला कसं घालायचं? बरं, त्यांच्याकडून आपण तेवढे पैसे पण घेऊ शकत नाही, मग हे चालवायचं कसं? मग काय करायचं? गावोगावी काय करायचं? गावोगावी विद्यार्थ्यांनी जायचं. ज्यावेळेस घरातील बाई माणूस ज्यावेळेस जात्यावरती दळण दळेल, त्यावेळेस त्या दळणातून जे पीठ निर्माण झालं आहे त्या पीठातील एक मूठ जे आहे ही एक मूठ उचलून काय करायची? त्या पिशवीत टाकायची. मुष्टी म्हणजे मूठ. हे तर विषय लक्षात. प्रत्येक घरामध्ये ज्यावेळेस ते दळण दळलं जाईल त्यावेळेस एक खुटीला पिशवी टांगली जायची. त्या पिशवीमध्ये ते एक मूठ पीठ त्याच्यामध्ये टाकलं जायचं आणि मग त्या पीठातून सर्वांचा काय व्हायचा? उदरनिर्वाह व्हायचा. आणि मग यातूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दलितांच्यामध्ये शिक्षणाची शिक्षण गंगा, ज्ञानगंगा जर कोणी व्हायचं काम केलं असेल तर ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं आहे. आणि मग कळलं तुम्हाला मुष्टीफंड योजना काय आहे? हा असे कोणत्या दिवशी रयत शिक्षण संस्था स्थापन ही नोंदणीकृत झाली? नोंदणीकृत 16 जून 1935. कधी झाली? 16 जून 1935 नोंदणीकृत झाली, रजिस्टर झाली ती. हा, कमवा आणि शिका योजनेजनक कोण? कर्मवीर भाऊराव पाटील. क्लिअर. बीएड आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील. म्हणजे प्रशिक्षित एक वर्ग तयार करण्यासाठी चालू केलेलं आहे. बघा, हा हा, येतो विषय लक्षात. नोट्स कुठे मिळतील सांगा. कुऱ्हाड, आता लक्षात यायचं, काही ठिकाणी कऱ्हाड आहे. काय आहे? काही ठिकाणी कऱ्हाड आहे आणि काही ठिकाणी कुऱ्हाड आहे, पण तो वास्तविक शब्द कुऱ्हाड असाच आहे. कुऱ्हाड साप्ताहिकांमध्ये नांगऱ्या पाटील,
नांगरे पाटील नव बरं, नांगऱ्या पाटील, नांगऱ्या पाटील नाव धारण करून कुणी लिखाण केलं तर ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील. आता बघा काही ठिकाणी असं आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी हे वृत्तपत्र काढायचा प्रयत्न केला पण काही ठिकाणी असं आहे काढायचा प्रयत्न केला पण ते निघालं नाही. काही ठिकाणी असं आहे की त्यांनी नांगऱ्या पाटील नाव धारण करून ते लिखाण त्यांनी केलेलं आहे. कुऱ्हाड नावाचं ते काय आहे वर्तमानपत्र आहे बघा. हा हा तुकडोजी महाराजांचं मूळ नाव काय, माणिक बंडोजी ठाकूर. काय नाव आहे त्यांचं, माणिक बंडोजी ठाकूर असं त्यांचं मूळ नाव आहे. तुकडोजी महाराजांनी आदेश रचना या ग्रंथामध्ये कशाचं महत्व सांगितलेलं आहे, आदेश रचना. मग नवीन प्रश्न निर्माण झाला, आदेश रचना हे कोणाचा ग्रंथ आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांनी याच्यामध्ये काय सांगितलंय की व्यायाम आणि बाल उपासना सांगितलेली आहे. काय त्यांनी, व्यायाम आणि बाल उपासना याचं यांनी काय केलं याच्यामध्ये महत्व सांगितलेलं आहे. बघा येतो का विषय लक्षात. हा साप्ताहिक स्वराज्य व मासिक गुरुदेव ही वृत्तपत्र कोणी चालू केली, तुकडोजी महाराजांनी चालू केली आहेत. कोणी लक्षात घ्या असं, साप्ताहिक स्वराज्य लक्षात घ्या काय आहे, साप्ताहिक स्वराज्य व मासिक, मासिक गुरुदेव ही वृत्तपत्र कोणाचे आहेत, तुकडोजी महाराजांचे आहेत. बघा ग्रामगीता, ग्रामगीता, आत्मप्रभाव, भजनावली बोधामृत, सार्थ आनंदामृत याचं लेखन कोणी केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. बघा हा कर्मवीर भाऊराव पाटलांना पद्मभूषण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार कधी मिळाला, 5 एप्रिल 1959 मिळालेला आहे. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं, कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राचे भगीरथी तसेच महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखलं जातं, कर्मवीर भाऊराव पाटलांना ओळखलं जातं. हा पंडित रमाबाई यांचं मूळ गाव कुठलं, गंगामुळे, हा कर्नाटकमधलं. पंडित रमाबाई यांना बंगाली स्त्रियांकडून कोणतं मानपत्र मिळालं, भारतवर्षीय स्त्रियांचं भूषण असं त्यांना मिळालेलं. बघा भारतीय स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ म्हणून कोणाला ओळखलं जातं, पंडिता रमाबाईंना. पंडिता रमाबाईंनी केलेलं शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कैसरे हिंद पदवी दिली. आता लक्षात घ्यायचं, कैसरे हिंद पदवी त्यांनी कशासाठी दिली, पंडित रमाबाईंनी शैक्षणिक कार्य केलं, शैक्षणिक कार्य, सामाजिक आर्थिक धार्मिक नव्हे बरं, कुठलं केलं, शैक्षणिक कार्य केलं. बघा यस पंडित रमाबाईंनी हंटर कमिशन समोर मराठीत साक्ष दिली होती, बरोबर आहे, कशामध्ये दिली होती, मराठीमध्ये साक्ष दिली होती. तर ती जी मराठीत साक्ष दिली होती ना, ती साक्ष इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर कोणी केली होती, तर ती मरे मिचेल यांनी काय केली होती, रूपांतर केली होती. बघा हा हा शारदा सदनची पहिली विधवा विद्यार्थिनी कोण, गोदूबाई जोशी, सांगितलं मी तुम्हाला किस्सा. आर्य महिला समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली, 1 मे 1882. लक्षात घ्यायचं, आर्य महिला समाज वेगळा आणि फक्त आर्य समाज वेगळा बरं, इथलं फक्त महिला महिला शब्द काढला की समाज तयार होतो, म्हणजे आर्य समाज थेट होतं तसं नाही येते. आर्य वेगळा आहे, महिला वेगळा आहे, समाज वेगळा आहे. आर्य समाज कधी, 10 एप्रिल 1875, तर आर्य महिला समाज कधी आपल्याकडे, 1 मे 1882 कधी आहे, 1 मे 1882 ला. बघा पंडित रमाबाईंनी अनाथ मुलांसाठी कोणती संस्था उभारली, बघा मग असं येतं, सदानंद सदन, आनंद सदन, बातमी सदन, ह्या सगळे सदन येतात एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला येतं मॅच द पेअरला येतं. बघा येतं विषय लक्षात, मॅच द पेअरला येतं. हा रमाबाईंनी अनाथ मुलांसाठी कोणती संस्था उभारली, सदानंद सदन, अनाथ मुलांसाठी, अंध विद्यार्थ्यांसाठी बातमी सदन आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन. अनाथ, अंध हे वेगवेगळे आहेत बघा, लक्षात घ्यायचं. हा शांती सदनची स्थापना कोणी केली, मनोरमा. आता मनोरमा ही कोणाची मुलगी आहे, तर ती आहे यांची, पंडित रमाबाईंची ती मुलगी आहे, क्लिअर आहे का. हा कोणत्या ठिकाणी पंडित रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, इंग्लंडमधील बोटीज चर्च, कुठलं चर्च, इंग्लंडमध्ये असणारे जे काही बोटी चर्च आहे या बोटी चर्चमध्ये यांनी काय केलं याचं केलेलं आहे. बघा हा 1908 हिब्रू भाषेचं व्याकरण कोणी लिहिलं, पंडित रमाबाई यांनी लिहिलेलं आहे हिब्रू भाषेचं व्याकरण, क्लिअर. हा पंडित रमाबाई यांच्या आत्मचरित्राचं नाव काय, माझी साक्ष, काय नाव आहे त्याचं, माझी साक्ष असं त्याचं नाव आहे. बघा हा हा अरे वा छान, कंटाळा वगैरे आलाय का तुम्हाला काय, हा 3.5 तास झाले, कसे गेले 3.5 तास कळालं नसेल, हा मला तर कळालं नाही, तुमच्यासोबत बोलता चालता इतिहास करता. हा हा जरा 1 मिनिट आपण माईक थोडासा रिप्लेस करूया, चार्जिंग संपलं त्याचं, 1 मिनिट होल्ड करा.
छान छान. चला ठीक आहे बघा. आवाज येतोय? हा. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की पंडिता रमाबाईंनी बघा हिब्रू भाषेचं व्याकरण कोणी लिहिलं किंवा हिब्रू भाषेचं सॉरी हिब्रू भाषेचं व्याकरण लक्षात घ्या. हिब्रू भाषेचं व्याकरण म्हणतोय मी. हिब्रू भाषेचं व्याकरण कोणी लिहिलंय? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंच्या आत्मचरित्राचं नाव काय? माझी साक्ष. आता बघा पंडिता रमाबाईंनी बायबलचा कोणत्या भाषेचा अनुवाद केला? मराठी. म्हणजे मराठीमध्ये बायबलचं काय केलं त्यांनी? अनुकरण केलेलं आहे बघा. हा ऐका रे इकडे लक्ष द्या. परीक्षा आहे ना, इकडे लक्ष द्या. ते बघतील त्यांचं ते सगळ्यांना कळतं तिथं. पहिल्यापासून लेक्चर बघा जे कोणी लेट जॉईन झालेत ते. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोणाला ओळखलं जातं? आनंदीबाई जोशींना. कोणाला ओळखलं जातं? आनंदीबाई जोशींना ओळखलं. आता फरक समजून घ्यायचा बघा, कन्फ्युजन पार्ट. भारतातील पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण ज्यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली? त्या म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत. आता काय फरक आहे आनंदीबाई जोशी आणि डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्यामध्ये? बघा काय फरक आहे. आनंदीबाई जोशी मेडिकलची पदवी घेऊन भारतामध्ये आल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. अकाली काय झाला? त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांना रुग्णांची सेवा करायला मिळालेली नाही. कोणाला? आनंदीबाई जोशींना. पण या ठिकाणी ज्या काय डॉक्टर रखमाबाई राऊत आहेत ना, त्या रखमाबाई राऊतांनी डॉक्टर झाल्यानंतर आयुष्यभर रुग्णांची सेवा केलेली आहे. हा दोघांच्यातला फरक आहे. येतो का विषय लक्षात? हा. टाइम्स ऑफ इंडियामध्ये हिंदू लेडी या नावाने कोण लेखन करत असेल? डॉक्टर रखमाबाई राऊत. बघा लक्षात घ्यायचं. हिंदू टाइम्स ऑफ इंडियामध्ये हिंदू लेडी या नावानं कोण लेखन करत असेल? डॉक्टर रखमाबाई राऊत. मन बॉम्बे टाइम्स जे वृत्तपत्र आहे ना, बॉम्बे टाइम्स जे काही वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्रामध्ये एक हिंदू, ए नंदू नव्हे, काय आहे? एक हिंदू. एक हिंदू या टोपनावानं कोण लेखन करत होते? भास्कर पांडुरंग तरखडकर. एक हिंदू आणि हिंदू लेडी. आला का विषय लक्षात तुमच्या? हा महत्वाचं आहे बघा ते. बघा 1896 डॉक्टर रखमाबाई राऊत यांना कोणत्या पदवीने सन्मानित केले? कैसरी हिंद. बघा मग आता ही दुसरी महिला आहे. पहिल्यांदा पंडिता रमाबाई. बघा पंडिता रमाबाईंना का बरं कैसरी हिंद दिला? शैक्षणिक कार्य. आणि दुसरा म्हणजे काय आहे या ठिकाणी? हा दुसरं कार्य काय आहे या ठिकाणी? रखमाबाई राऊतांना दिला कशासाठी? रुग्णसेवा म्हणजे मेडिकल. एक दिला एज्युकेशन, पहिला मिळाला यांना एज्युकेशन आणि दुसरा मिळाला यांना मेडिकल. क्लिअर? हा चलो बघा इथं जेव्हा माणूस जागा होतो हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? गोदावरी परुळेकरांचा. कोणाचा आहे? गोदावरी परुळेकर. जेव्हा माणूस जागा होतो तेव्हा तो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागतो. हा हा माणूस जेव्हा जागा, माणूस केव्हा जागा होतो? जेव्हा तो एक दोन मार्कानं फेल होतो. माणूस एक दोन मार्कानं केव्हा फेल होतो? जेव्हा तो मास्तर पुढे शिकवत असताना लक्ष देत नाही तेव्हा माणूस तो फेल होतो. क्लिअर आहे? मग तेव्हा माणूस तो जागा होतो. हा हा अनुताई वाघ यांच्यावर कोणाच्या सामाजिक कार्याचा प्रभाव होता? ताराबाई मोडक. लक्षात घ्यायचं, अनुताई वाघ यांच्यावर ताराबाई मोडकचा प्रभाव होता. ताराबाई मोडकांचा अनुताई वाघ यांच्यावर नव्हे. हा हा समजून घ्यायचं. चलो कोसबारच्या टेकडीवरून हा प्रसिद्ध ग्रंथाचा निर्माता कोण आहेत? अनुताई वाघ. येस. समुद्रकिनारीचा वाद विवाद लेखक कोण आहेत? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हे मॅच द पेअरला येतं रे बाळांनो, मॅच द पेअरला येतं. लक्षात घ्यायचं, जेव्हा माणूस जागा होतो, कोसबारच्या टेकडीवरून, समुद्रकिनारीचा वाद विवाद, हा हे सगळं आपल्याला येतं मॅच द पेअरला. ह्याच्यामुळे लक्ष द्या. कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक म्हणून कोणाला ओळखलं जातं? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा कम्युनिझम. येस. पुढे बघा डॉट 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 यांनी भगवद्गीतेवरती टीका म्हणून सेतुबंदिनी टीका नावाचं एक गद्य स्वरूपामध्ये एक छोटंसं पुस्तक प्रकाशित केलं होतं. कुणी केलं होतं ते? विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजेच विष्णुबिकाजी गोखले यांनी केलं होतं. बघा ते येतो का विषय लक्षात. हा महर्षी कर्वे यांना पुणे विद्यापीठाकडून 1951 साली कोणती पदवी देण्यात आली? डिलीट, डॉक्टर ऑफ लिटरेचर. येस. बनारस विश्वविद्यापीठाकडून 1952 मध्ये कर्वेंना कोणती पदवी देण्यात आली? डिलीट. बरोबर. बघा मग आता इथं दोन झाले. बघा काय दोन झाले, काय दोन झाले? बनारस विद्यापीठाकडून त्यांना डिलीट मिळाली 1952 पुणे विद्यापीठाकडून पण त्यांना डिलीट मिळाली. मग जर आयोगानं विचारलं दोन्ही डिलीट मिळाल्यात, पहिल्यांदा डिलीट जी मिळाली किंवा जे काही पुरस्कार मिळाले त्याचा क्रमवार लावा, तर मग जेव्हा माणूस जागा होतो मग क्रमवार लावा.
सगळ्यांना माहिती आहे, डिलीट दिली, भारतरत्न मिळाला, LLD मिळाली, ह्या विद्यापीठाकडून त्या विद्यापीठाकडून सगळं माहिती आहे, पण क्रमवार माहिती नाही ना. आणि आयोग काय विचारतं? क्रमवार. आयोगाला माहीत आहे की तुम्हाला कुठं गुंतवायचं, हां समजून घ्यायचं. बघा मग इथं काय आहे, महर्षी कर्वे यांना पुणे विद्यापीठाकडून 1951 कुठली पदवी देण्यात आली? डिलीट. बनारस विश्वविद्यापीठाकडून 1952 पण डिलीटच. मग पहिल्यांदा कोणाकडून? पुणे विद्यापीठ. नंतर हां ते समाज सुधारकाचं लेक्चर बघून घ्या, त्याच्यातून तुम्ही काय करा तो रेशो लावून घ्या, ठीक आहे. हां रेशो म्हणजे क्रमवार लावून घ्या तो. वेणी संहार नाटकात अश्वत्थामाची भूमिका करणारा समाज सुधारक कोण? महर्षी धोंडो केशव कर्वे. याचा अर्थ असा की कॉलेज जीवनामध्ये नाटकामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे कार्य करत होते, म्हणजे ते एक उत्कृष्ट कलाकार पण आहेत. मग कुठल्या नाटकामध्ये काम केलं? वेणी संहार नाटकामध्ये. मग वेणी संहार नाटकामध्ये कशाची भूमिका साकारली त्यांनी? अश्वत्थामाची भूमिका त्यांनी काय केली आहे, सुधारलेली आहे. मग याच वेणी संहार नाटकामध्ये कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी कोणाची भूमिका केली होती? तर ती केली होती धर्मराजाची. म्हणजे आपल्याकडे दोन समाजसुधारक आहेत की ज्यांनी नाटकामध्ये काम केले आहेत, क्लिअर आहे. कोणकोण आहे देशामध्ये? पहिला म्हणजे धोंडो केशव कर्वे, वेणी संहार नाटकामध्ये कार्य केलं. आणि दुसरं म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी, की ज्यांनी त्याच वेणी संहार नाटकामध्ये धर्मराजाची भूमिका निभावलेली आहे, क्लिअर आहे. हा बघा, महर्षी कर्वे यांचा जन्म कधी झाला? 18 एप्रिल 1858. प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्राचा सर्च लाईट ही उपमा कोणाला दिली? लक्षात घ्यायचं. मग आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं, महाराष्ट्राचा सर्च लाईट कोणाला ओळखलं जातं? राजर्षी शाहू महाराजांना ओळखलं जातं, महाराष्ट्राचा सर्च लाईट. त्याच्यानंतर उपभोग शून्य स्वामी यासारखी सुंदर बिरुदावली मिरवणारा सत्ताधीश असे पु ल देशपांडे यांनी कोणाचं वर्णन केलं? राजर्षी शाहू महाराजांनी. काय फरक आहे लक्षात घ्यायचं. उपभोग शून्य स्वामी, उपभोग शून्य स्वामी म्हणजे मी माझ्या जनतेच्या कल्याणासाठी माझे असणारे जे काही राजवस्त्र आहेत, ही राजवस्त्र मी उतरवायला तयार आहे, म्हणजे स्वतःचा कसलाही त्याच्यामध्ये मोह नाही, क्लिअर आहे का. आणि मग हे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्याकडे आलेले जे काही गुण आहेत, ते 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचेच गुण पुढे चालत आलेले आहेत. म्हणजे स्वतःच्या रयतेच्या कल्याणासाठी जर का स्वतःची वस्त्र उतरवायला लागलीत, त्या राजवस्त्राचा मला काय करावा लागला, त्याग करावा लागला, तरी मी करेन, असा याचा काय होतो, अर्थ होतो बघा. हा महाराष्ट्राचे गौतम बुद्ध म्हणून यशवंतराव मोहिते यांनी कोणाचा उल्लेख केला? राजर्षी शाहू महाराजांचा. बघा लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राचे गौतम बुद्ध म्हणून यशवंतराव मोहिते यांनी कोणाचा उल्लेख केला? राजर्षी शाहू महाराजांनी. मग एखाद्या व्यक्तीबद्दल ज्यावेळेस असे वेगवेगळ्या विविध कमेंट्स येतात, किंवा ज्यांना विविध आपण नावानेशी ओळखतो, तर ते का ओळखतो, त्या व्यक्तीला खरंच त्या व्यक्तीने तेवढं कार्य केलं आहे का, याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी किती कार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे यांना ही विविध नावं मिळालेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही वॉज अ पायोनियर ऑफ सोशल डेमोक्रेसी असं कोणाचं वर्णन केलं? राजर्षी शाहू महाराजांनी. ही पूर्णपणे स्लाईड राजर्षी शाहू महाराजांच्यावरती आहे बघा. महाराष्ट्राचा सर्च लाईट. हा 1757 प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब नियुक्त केला? कोणाचा, कोणत्या प्रांताचा नवाब आहे हे शब्द इथं काय आहे? नवाब शब्द आहे. नवाब, नवाब म्हणून कोणाला केला? बंगाल प्रांताचा, ठीक आहे. 1757 प्लासीची लढाई. हा त्याच्यानंतर कोणत्या मुघल सम्राटाच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली? तर ती म्हणजे जहांगीर बादशाहच्या साह्यानं. जहांगीर बादशाहने त्यांना परमिशन दिली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी नाकारली होती? हा मुर्शिद कुली खान, बंगालचा पहिला गव्हर्नर. येतं का विषय लक्षात? हे लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्यासाठी. हा हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला जकात न भरण्याची सूट कोणी दिली? बाबा तुम्ही जकात भरू नका. कुणी सांगितलं? मुर्शिद कुली खाननं सांगितलं. काय सांगितलं मुर्शिद कुली खाननी? बंगाल, बिहार, ओरिसा, म्हणजे तेव्हाचा जो काही असणारा बंगाल प्रांत आहे, या बंगाल प्रांतामध्ये तुम्ही सूट न भरू नका, तुम्ही काय करा, करा व्यापार तुम्ही पद्धतशीरपणे. हा असं त्यांनी सांगितलं बघा. हा 1757 प्लासीच्या युद्धामध्ये हा इंग्रजी सैन्याचा सेनापती होता. कोण होता? रॉबर्ट क्लाईव्ह होता बघा. कोण होता? रॉबर्ट क्लाईव्ह होता. भारतातील पहिला रेल्वे प्रवास आहे. हा भारतातील पहिला रेल्वे प्रवास कुठला आहे? मुंबई ते ठाणे, 16 एप्रिल 1853. साहिब, सिंध, सुलतान ही 3 इंजिनं होती. या 3 इंजिनांचा प्रवास झाला बघा तो.
मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहूने राघोजी भोसले यास कोणत्या प्रदेशाचे वाटप केले? बघा, मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी शाहूंनी राघोजी भोसले याला कोणत्या प्रदेशाचं वाटप केलं? बंगाल, बिहार, ओरिसा. म्हणून तर राघोजी भोसले बंगाल प्रांतामध्ये जायचे, वाऱ्याच्या दिशेने जायचे, वाऱ्याच्या दिशेने यायचे, आणि तीन चतुर्थाई जो काही त्याला आपण देशमुखी म्हणतो ना, हा सनद त्यांच्याकडून घेऊन यायचे. येतो का विषय लक्षात? हा महत्वाचा आहे बघा आपल्याला. हा ठीक आहे. एल्फिन्स्टनने साताऱ्याचा पॉलिटिकल एजंट म्हणून कोणाची नेमणूक केली? ग्रँड डफ. येस. भारतात फ्रेंचांचं प्रमुख व्यापारी केंद्र कोणतं होतं? पॉन्डिचेरी होतं. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात सुरुवातीला कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं? व्यापार. व्यापारच व्यापार करण्यासाठी आले ना. एका हातामध्ये तराजू आणि एका हातामध्ये तलवार, म्हणजे साम दाम दंडभेद या तत्वावरती त्यांनी काय केलं आहे? व्यापार केलेला आहे. तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता कोण? तर हैदराबादचा निजाम. ठीक आहे, बघा आता. हा, राजर्षी पदवी ही त्यांना कानपूरच्या क्षत्रिय कुर्मी समाजाने दिलेली आहे. हा, समाजाने दिलेली आहे. बघा आता काय झालंय की जवळपास 3:30 आले, एक सारखा आपलं लेक्चर चालू आहे. 300 आसपास तुम्ही विद्यार्थी हजर आहात. यापेक्षा माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट काहीच असू शकत नाही आहे. आता आपण थांबणार आहे. काय करणार आहे? आपण थांबणार आहे. 2000 प्रश्न आहेत. ठीक आहे, बघा. मग आता ज्ञानदीप अकॅडमीच्या, हा, बालकांनो अशी कोणतरी कमेंट केली होती बघा मग अशी. बालकांनो, तर ही जी काही PDF आहे, ही PDF ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे. ठीक आहे, हा. आता शेवटचे 10 मिनिटं मी तुमच्यासाठी वेळ देतो आहे. तुमच्या काही अडचणी आहेत का? आणि हायलायटेड विचारा, कारण सगळ्यांना रिप्लाय देणं, समजा 300 लोकांनी जर केलं या ठिकाणी कमेंट्स वगैरे केल्या, तर मग मात्र काय कोणाला द्यायचं आणि काय नाही कळणार नाही. त्याच्यापेक्षा बेटर वे हा आहे की हा जो नंबर आहे हा स्वतः माझा आहे. ठीक आहे, तुम्ही याच्यावरती मला विचारू शकता, काही अडचण नाही आहे. एकटेपणा वाटून घेऊ नका. जवळजवळ मळमळ स्पर्धा परीक्षा करत असताना डिप्रेशन टेन्शन येणारच आहे, ते यायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय आपण जिवंत आहे कसं कळणार ना लोकांना. ठीक आहे, लेक्चर कसं वाटलं तुम्हाला? शेवटपर्यंत तुम्ही एवढे लोक टिकून राहिलात त्याबद्दल मी माझ्याकडून व ज्ञानदीप अकॅडमीकडून मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. हा बोला, काय अडचणी आहेत तुमच्या? हो देणार ना. 2000 क्वेश्चन नाही कम्प्लीट झाले. हा हो हो, लेक्चर चांगलं वाटलं असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल आपल्या मित्रमैत्रिणीचं पण चांगलं व्हावं, त्यांना नक्की शेअर करा. येस, 3:30 तुम्ही 300 लोक टिकून आहात, नॉट ए जोक. ही मी अंतरप्रेरणेतून केलेल्या कामाची पोच पावती आहे. ज्ञानदीप अकॅडमीने माझ्यावरती दाखवलेला विश्वास आहे, तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीवरती दाखवलेला विश्वास आहे हा. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आम्हाला? हा ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला PDF भेटून जाईल. हो हो हो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लिंक, काय अडचण येणार नाही. हा येस, आपण काय करूया, कंबाईन मेन्स आहे ना संदीप मोहोड, आपण काय करूया की एकदा त्याचं आपण लेक्चर घेऊया. PYQ अनालिसिस कसं करायचं किंवा कशाला टॅकल करायचा प्रश्न होतो, आपण घेऊ त्याच्याबद्दल. हा हा येस, हो हो, आतापर्यंत झाले जे काही PYQ आहेत ना, PYQ सेशन आपण चालू करणार आहे लवकरच. ठीक आहे, येस येस. तुमच्यासाठी मेहनत नाही घेणार, आम्ही मेहनत घेणार कोणासाठी नाही का? हा हा नाही, टेलिग्रामला नाही आहे, ते ज्ञानदीप अकॅडमीच्या ॲपवरती आहे बघा. आणि जर समजा या विषयाबद्दल किंवा इथून तुम्हाला जी PDF मिळाली आणि PDF मिळाल्यानंतर जर समजा काही अडचणी असतील, समजा ते माझ्या दृष्टिकोनातून बरोबर आहे आणि तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला चुकीचं वाटतंय, तर तुम्ही मला थेट मेसेज करा की सर हे असं असं आहे, बरोबर आहे. हां, तर तुम्हाला प्रश्न विचारा, चला मी तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन देत जाईन.
कारण बघा शतपत्र जे आहे ते प्रबुद्ध भारतमधून प्रसिद्ध होतं, तुम्हाला माहिती होतं का? नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्याचं आपलं वाचन वगैरे आहे हे अपुरं असतं. हा येस. जजमानी पद्धत काय भानगड आहे? जजमानी पद्धत जरा हे करा. हा हो हो हो, माझे कंबाईनचे जे मॅरेथॉनचे सेशन आहेत ना तेवढे केले तरी सफिशियंट आहेत. पण माझं म्हणणं आहे की एखादं पुस्तक वाचा, कारण तुमचा अभ्यास किती झाला हे मला माहिती नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे पाठीमागचं पुढचं बॅकग्राऊंड तुम्हाला करण्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की पुस्तकं तुम्ही वाचत चला. येस. हो हो, पेपर झाल्यानंतर विश्लेषण करू ना आपण, काही अडचण नाही. हां प्रॅक्टिस करायचं, प्रॅक्टिस करायचं, लक्षात ठेवायचं म्हणजे प्रॅक्टिस करायचं फक्त. प्रॅक्टिस शिवाय आपल्याकडे दुसरं काहीच नाही बघा. येस, थँक्यू राजेश, राजेश गिरी. हां चला ठीक आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या अशाच नवनवीन उपक्रमांना किंवा केलेल्या नवनवीन उपक्रमांना फॉलो करण्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर का तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्यायला पाहिजे. येस ठीक आहे, चला भेटूया आपण. काय अडचण असेल नंबर आहे माझा, कळवत चला मला. भेटूया आपण लवकरच अशाच नवीन उपक्रमाद्वारे. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू सो मच.